ऑडिओ व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहेत दोन्ही क्लिअर असतील तर मध्ये मला तस सांगायचंय क्लिअर आहे सर्व काही येस yes. ॲडिओ व्हिडिओ दोन्ही आहेत का क्लिअर आवाज येतोय माझा क्लिअर आहे आवाज चला बघा आहे सर्व काही क्लिअर आहे सुरू करायचं आपण बघा चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं ज्ञानदेव अकॅडमीच्या ऑनलाईन स्टडी लर्निंग प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी मित्रांनो आज आपला मॅरेथॉनचा दुसरा हो भाग आहे बघा मी तुम्हाला काल थोडंसं सांगायचं विसरलो होतो काल जे काय आपलं लेक्चर झालं त्या कालच्या लेक्चर मला तो काही पुढचा भाग शिल्लक राहिला आहे की याच्यामध्ये शिक्षण आणि रेल्वे आणि ब्रिटिशांची भूसुधारणा जी काय जे ज्याला आपण जमीन महसूल धोरण म्हणतो हे राहिलं होतं तर ते तुमच्याकडे पीडीएफ अवेलेबल झाली असेल तर ते वाचून घ्या बरं का कारण त्याच्यामध्ये बऱ्याचशा ॲडिशन केलेल्या आहेत आता बरीचशा ॲडिशन म्हणजे येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला आता जे काही कंबाईन मुख्य परीक्षा आहे यासाठी ते खूप तुम्हाला महत्त्वाचं आहे बघा आता इथून पुढे जे काही तीन दिवस आपलं लाईव्ह सेशन असणार आहे जे काही मॅरेथॉन असणार आहे याच्यामध्ये जो काही शिल्लक भाग राहील ना तो शिल्लक भाग देखील तुम्ही काय करायचा आहे पुढं वाचून घ्यायचं आहे म्हणजे मला जेवढं कवर होता येईल करता येईल तेवढं मी या ठिकाणी कवर करतोय कारण मला तुम्हाला समजून सांगायचं आहे क्लिअर आहे बघा आणि मग जिथंपर्यंत होईल तिथंपर्यंत तुम्ही इथे अभ्यास करा आणि जो काही राहिलेला भाग आहे तो पीडीएफ मधून करून घ्या हा चला ठीक आहे बघा सुरू करूया आपण याच्यामध्ये आज आपल्याला बघायचं आहे या प्रकरणामध्ये अठरा सत्तावन्नचा उठाव आणि महाराष्ट्र काय बघायचं आहे अठरा सत्तावन्नचा उठाव आणि महाराष्ट्र आणि त्याच्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस एकोणवीसशे वीस पर्यंत म्हणजे अठरा सत्तावन्नच्या उठावापासून ते एकोणवीसशे वीस पर्यंत ज्या काही महत्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत की ज्याच्यावरती आयोगानं वारंवार प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे आयोगाचा एक हा चांगला आवडता टॉपिक आहे याच्याबद्दल आता आपण चर्चा करणार आहे बघा चला याच्यामध्ये आता बघायचं आपल्याला अठरा सत्तावन्नचा उठाव काय आहे व अठरा सत्तावन्नचा उठाव लक्षात घ्यायचं उठाव बंड आणि क्रांती यांच्यातला पहिल्यांदा फरक समजून घ्या की नेमकं हे असतं काय आणि मग तुम्हाला हळूहळू आता कळून येईल की अठरा सत्तावन्नचा उठाव म्हणजे नेमकं आहे तरी काय इथं काय आहे बघा अठरा सत्तावन्न चा उठाव जो आहे याला आपण असं म्हणतो की भारताच्या स्वतंत्र संग्रामातील एक सुवर्ण पहाट म्हणजेच अठरा चा उठाव होय कसं काय बरं हे भारताच्या स्वतंत्र संग्रामातील एक सुवर्ण पहाट म्हणजे अठरा सत्तावन्नचा उठाव होय मग नेमका हा उठाव असतो तरी काय याला जे आहे काय नेमकं आहे ते आता आपल्याला आहे हा बघा मी सांगतो तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी जो काही उठाव असतो उठाव असतो किंवा जे काही बंड असतं या पहिल्या दोघांच्या बद्दल समजून घ्या ज्या वेळेस एखाद्या प्रस्थापित सत्तेविरुद्ध बघा मी काय सांगतोय ज्यावेळेस एखाद्या प्रस्थापित सत्तेविरुद्ध त्यावेळेस काही आवाज उठवला जातो किंवा ज्या घटकांच्या वरती अन्याय होतो अत्याचार होतो ते घटक ज्या वेळेस उठाव करतात बंड करतात त्यावेळेस एक क्रांती घडते क्लिअर आहे आणि ज्या वेळेस हा उठाव किंवा हा बंड ज्या वेळेस सक्सेस होतो किंवा ज्यावेळेस यशस्वी होतो त्यावेळेस त्याला क्रांती म्हणतात त्यावेळेस त्याला क्रांती म्हणतात आणि ज्यावेळेस हा उठाव किंवा बंड ज्यावेळेस अयशस्वी होतो त्यावेळेस त्याला उठाव किंवा बंड म्हणतात हा बघा लक्षात घ्यायचं उठाव कोणाला म्हणायचं बंड कोणाला म्हणायचं मग अठराशे सत्तावन्नचा हा जो काही आपला असणारा उठाव आहे विद्यार्थी मित्रांनो हा फसलेला आहे अठरा सत्तावन्नचा उठाव आपला फसलेला आहे अठरा सत्तावन्नचा उठाव जरी फसलेला असेल तरी मात्र ब्रिटिशांच्या असणारे जे काही पाळमुळं आहेत या पाळामुळांना जबरदस्त धक्का देणारी ही एक सर्वाधिक महत्वाची घटना आहे मग सर याच्या अगोदर या अठरा सत्तावन्नच्या अगोदर काही छोटे मोठे उठाव घडले नाहीत का अहो घडले ना बघा पहिल्यांदाच आपली तेवीस जून लक्षात घ्यायचं तेवीस जून सतराशे सत्तावन्नला प्लासीची लढाई झाली प्लासीच्या लढाईनंतर या ठिकाणी सतराशे चौसष्टला बक्सारचं युद्ध झालं क्लिअर आहे बक्सारचं युद्ध प्लासीचं युद्ध आणि मग हे दोन युद्ध झाल्यानंतर ब्रिटिशांनी भारतामध्ये आपला पाया रोवला आणि पाया रोवल्यापासून बघा ही जे काही तेवीस जून सतरा सत्तावन्न ची लढाई आहे हिने काय केला भारतामध्ये पाया रोवला आणि पाया रोवल्यापासून सतराशे सत्तावन्न ते अठराशे सत्तावन्न जवळपास या शंभर वर्षामध्ये विद्यार्थी मित्रांनो दोनशे पन्नास प्लस उठाव झाले आणि मग हे छोटे मोठे उठाव होते आणि हे छोटे मोठे उठाव ब्रिटिशांनी मोडून काढले त्याच्यामुळं या शंभर वर्षामध्ये जे काही दोनशे पेक्षा जास्त उठाव झाले होते यांना तेवढं महत्व नाहीये पण या शंभर वर्षामध्ये जे छोटे मोठे उठाव झाले ना या उठावातूनच एक मोठा उठाव घडला मग सर मोठा उठाव म्हणजे हा संपूर्ण भारतभर होता का बिलकुल नाही हा संपूर्ण भारतभर नाहीये याचाच आता आपल्याला पुढं अभ्यास करायचा आहे फक्त तेवढं लक्षात ते ठेवायचं आहे की अठराशे सत्तावन्नच्या उठावापूर्वी देखील या भारतामध्ये उठाव झालेले आहेत आणि मग भारतामध्ये झालं म्हणल्यानंतर त्या भारताचा असणारा एक भाग म्हणजे महाराष्ट्र तेव्हाच बॉम्बे प्रांत होता क्लिअर आहे की जो वेगवेगळ्या संस्थानिकांच्यामध्ये विभागला गेला होता मग नेमकं महाराष्ट्राचा रोल काय आहे महाराष्ट्रामध्ये कुठं उठाव झाला होता आणि नेमकं आयोग टू द पॉईंट या महाराष्ट्रावरती प्रश्न विचारतं ज्यावेळेस देशाचा विचार करतं किंवा ज्यावेळेस भारताचा विचार करतं किंवा भारतामध्ये अठरा सत्तावन्नच्या उठावामध्ये कुठं कुठं काय घडलं होतं याच्यापेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये काय घडलं होतं आयोग तुम्हाला याच्यावरती जास्त प्रश्न विचारतो बघा हा सगळ्यात महत्वाचं आहे सरळ साधं सोपं क्लिअर आहे हा चला मग बघूया आता आपण हे अठरा चा उठाव नेमका आहे तरी काय आता पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे की भारताच्या <coughs> सॉरी भारताच्या विविध भागामध्ये हे उठाव घडलेले आहेत मग आता आपल्याला बघायचं आहे की भारताच्या विविध भागामध्ये म्हणजे उठाव कुठं कुठं घडले तर ते घडलेले आहेत बघा पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे बंगाल आणि पूर्व भागामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं सुरुवातीला की भारतामध्ये सतराशे सत्तावन्न ते अठराशे सत्तावन्न या शंभर वर्षामध्ये दोनशे पन्नासपेक्षा जास्त उठाव घडले बरोबर आहे का मग ते दोनशे पन्नास पेक्षा जास्त उठाव कुठं कुठं घडले पूर्व भारतामध्ये कोणते घडले पश्चिम भारतामध्ये म्हणजेच महाराष्ट्रामध्ये कोणते घडले दक्षिण भारतामध्ये कुठं घडले उत्तर भारतामध्ये कुठं घडले हे आपल्याला बघायचं आहे आणि मग याचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस भारताचा नकाशा तुमच्या डोळ्यासमोर येणं साहजिक आहे आणि तो यायलाच पाहिजे आणि मग तुम्हाला कळेल की नेमकं कोणत्या भागामध्ये कोणता उठाव झालाय मॅच द पेअरला सरळ साधा सोपा प्रश्न येतो हा बघा मग आता याच्या पुढे जाऊया आपण इथं बघा आता बंगाल आणि पूर्व भारतातील आपल्याला पहिल्यांदा उठाव बघायचे आहेत की ज्याच्यावर त्यावेळी आपल्याला प्रश्न विचारत असतो बघा यस काय दिसतं तुम्हाला या ठिकाणी बंगाल आणि पूर्व बघा या ठिकाणी तुम्हाला ओरिसा दिसेल या ठिकाणी तुम्हाला बिहार दिसतोय आणि या ठिकाणी तुम्हाला बांगलादेश दिसतोय आणि इथं बघा तुम्हाला वेस्ट बेंगॉल दिसतोय का इथे वेस्ट बेंगॉल आहे बघा म्हणजे सुरुवातीचा जो काही बंगाल प्रांत आहे सुरुवातीचा जो काही बंगाल प्रांत होता हा बंगाल प्रांतामध्ये तीन भाग यायचे एक म्हणजे बिहार दुसरा म्हणजे ओरिसा आणि तिसरा म्हणजे खुद्द बेंगॉल लक्षात यायचं बंगाल बिहार आणि ओरिसा या तिघांचा मिळून एकच प्रांत होता ज्याचं नाव होतं बंगाल आणि ह्या बंगालच्या पण पलीकडे लक्षात यायचं या ठिकाणी बघा आसाम दिसतंय तुम्हाला त्याच्यानंतर मणिपूर दिसतंय मिझोराम दिसतंय या भागामध्ये देखील हे उठाव झालेले आहेत क्लिअर आहे त्याच्यामुळं आपण याचं नाव असं घेतलेलं आहे की बंगाल आणि पूर्व भारत बघा हे नकाशा आहेत नकाशा सहित आज आपल्याला शिकायचंय मग कुणीतरी म्हणाल की इतिहासामध्ये नकाशाचे महत्व नकाशाचं महत्व नकाशा आहे का शंभर टक्के आहे कसं त्यात आपण पुढे बघायचंय मग चला बघूयात आपण बंगाल आणि पूर्व भागामध्ये कोणते उठाव घडले होते क्लिअर आहे पार्श्वभूमी तर आता आपण बघितलेच आहे बघा पहिल्यांदा बघायचं आपल्याला संन्याशांचं किंवा फकीरांचं बंड हा संन्याशांचं किंवा फकीरांचं बंड आपल्याला बघायचं आहे याच्यामध्ये काय सांगितलंय बघा यस संन्याशांचं बंड किंवा फकीरांचं बंड सतराशे त्रेसष्ट घडलेलं आहे आता हे कुठं घडलेलं आहे आता याच्यावरती आयोग जे काय आहे ना हे आयोग कसा प्रश्न विचारतो बघा हा जो काही अठराशे सत्तावन्नचा उठाव आहे या उठावावरती आयोग कसा प्रश्न विचारतो बघा उठाव कुठे घडला हा उठावाचं कुठे म्हणजे त्या ठिकाणी असणारं ठिकाण त्याच्यानंतर पुन्हा याचं नेतृत्व कोणी केलं होतं आता हे जे काही नेतृत्व आहे या नेतृत्वामध्ये दोन प्रकार पडतात पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे क्रांतिकारकांचा हा भारतामध्ये कुणी उठाव केला किंवा कुठं उठाव केला त्याचं नेतृत्व कोणी केलं आणि दुसरं म्हणजे ज्या ठिकाणी भारतीय क्रांतिकारकांनी उठाव केलाय तो उठाव मोडून काढण्यासाठी कोणता ब्रिटिश अधिकारी जबाबदार आहे कोणता ब्रिटिश अधिकारी जबाबदार आहे लक्षात घ्यायचं हे आपल्याला आता याच्यामध्ये बघायचं आहे दुसरा कुठे आहे सांगा बरं या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे ब्रिटिश नेतृत्व बघायचं आहे काय बघायचं आपल्याला ब्रिटिश नेतृत्व बघायचं आहे म्हणजे एका बाजूला क्रांतिकारक दुसऱ्या बाजूला ते मोडणू काढणारा ब्रिटिश अधिकारी याचा तुम्हाला मॅच द पेअरला विचारला जाऊ शकतो आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे विद्यार्थी मित्रांनो की आयोगाने याच्यावरती वारंवार प्रश्न विचारलेले मॅच द पेअर वन लायनर आणि सगळ्यात जास्त या अठरा सत्तावनच्या उठावरती महाराष्ट्रात प्रश्न विचारलाय या अठरा सत्तावनच्या उठावरती मी पुन्हा एकदा सांगतोय अभ्यास करायचा आपल्याला अठराशे सत्तावन्नच्या पूर्वीचा उठाव अठराशे नंतरचे कोणते उठाव घडले आणि अठराशे सत्तावन्नच्या समकालीन कोणते उठाव घडले अठरा सत्तावन्नच्या समकालीन उठाव कोणते घडले आणि मग या सगळ्यांच्या मध्ये माझा महाराष्ट्र कुठं होता माझा महाराष्ट्र कुठं होता माझ्या महाराष्ट्रामध्ये काय चाललं होतं हे आपल्याला बघायचं आहे ये तर कशा लक्षात म्हणजे अठरा सत्तावन्नच्या उठावाचा अभ्यास करत असताना या तीन गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत की अठरा सत्तावन्नच्या उठाव पूर्वी काय घडलं होतं अठरा सत्तावनच्या उठावानंतर काय काय घडलं आणि अठरा सत्तावन्नच्या उठावाच्या समकालीन म्हणजे त्याच्या दरम्यान काय घडलं आणि त्याच्यामध्ये या महाराष्ट्राचा रोल काय आहे क्लिअर आहे आयोग याच्यावरतीच प्रश्न विचारतोय याच्या पलीकडे जाऊन आयोगानं मला फक्त प्रश्न विचारलाय हे मला फक्त सांगा अठरा सत्तावन्नचा उठाव ब्रिटिश नेतृत्व क्रांतिकारक नेतृत्व उठाव मोडून काढलेला ब्रिटिश अधिकारी त्याच्या या उठावाबाबत केलेली काही स्टेटमेंट्स आहेत विद्वानांची जी काही मतं आहेत मग त्या विद्वानांच्या मध्ये पण पुन्हा दोन प्रकार पडतात एक ब्रिटिश विद्वान आणि दुसरे म्हणजे भारतीय विद्वान हे विषय लक्षात म्हणजे वारंवार तिथं तिथं तिथंच आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत ते फक्त आपल्याला कळायला पाहिजे तो एरिया तुम्हाला शंभर टक्के मार्क्स मिळणार आहेत बघा काही अडचण नाही चला मग बघूया आपण पूर्वेकडचा संन्याशांचं बंड फकीरांचं बंड जे सतराशे त्रेसष्टला घडलेलं आहे आता लक्षात यायचं याला फकीरांचं आणि सन्याशांचं दोघांचंही बंड असं म्हणलं जातं या बंडाला हिंदू मुस्लिम ऐक्य बंड असं देखील म्हणलं जातं कसं काय हो सर सांगतो बघा संन्याशांचं बंड आता हे सन्याश हा जो शब्द आहे हा सहसा हिंदू धर्मामध्ये वापरला जातो आणि जे काही फकीर आहे तो सहसा शब्द आपल्या मुस्लिम बांधवांच्या मध्ये वापरला जातो क्लिअर आहे का मग काय झालं होतं असं की ज्यांनी या उठावाला सुरुवात केली होती मग सर संन्याशी आणि उठाव संन्याशी किंवा जे काही फकीर आहेत हे कधी बंड करून उठतात का बाळांनो हे संन्याशी किंवा जे काही फकीर आहेत हे पूर्वी सैन्य म्हणून काम करायचे हे पूर्वी सैनिक होते लक्षात घ्यायचं आता आपल्याकडे जर का आजच्या घडीला बघायचं झालं तर आपल्याकडे नागा साधू आहेत बघा ते एक लढव जमात आहे क्लिअर आहे मग तसं ही एक लढबई जमात होती पूर्वी हे सैनिक होते आणि मग नंतर कालावधीनंतर मी तुम्हाला काल सांगितलं होतं की चार वर्णामध्ये माणूस आयुष्य जगत असतो क्लिअर आहे पहिला जो आहे ब्रम्हचार्यश्रम आहे त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो म्हणजे गृहसाश्रम आहे तिसरा वानप्रसाश्रम आहे आणि चौथा म्हणजे संन्यासाश्रम आहे आणि मग चौथ्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हे संपूर्ण भारतभर फिरत होते त्यावेळेस मात्र यांच्यावरती टॅक्स लावलेला आहे आणि मग टॅक्स लावल्यानंतर यांनी उठाव केलेला आहे बघूया काय आहे कारण बघा सतराशेचा भयंकर दुष्काळ व संन्याशींच्या तीर्थक्षेत्रावरती जाण्या येण्यावरती निर्बंध झाला झाला प्रश्न तयार की का उठाव झाला का कधी कुठे कसा याचे कारण जे आहेत याच्यावरती जर का आयोगानं प्रश्न विचारलं तर शंभर टक्के तुम्हाला कळू शकता बघा हा त्याच्यानंतर बघायचं आपल्याला ब्रिटिश अधिकारी कोण होता वॉरन हेस्टिंगनं हा उठाव मोडून काढलाय बघा वॉरन हेस्टिंगनं हा काय केलाय उठाव मोडून काढलेला आहे सन्याशांचा या बंडाचा उल्लेख बकीमचंद्र चॅटर्जींनी आनंदमठ या कादंबरीमध्ये केलेला आहे आता एक गोष्ट लक्षात घ्यायची ही जी काही आनंदमठ कादंबरी आहे ही आनंदमठ कादंबरी ही काल्पनिक आहे काय आहे काल्पनिक आहे मग सर काल्पनिक कसं काय म्हणाल हे जे काही संन्याशांचं किंवा फकीरांचं बंड घडलेलं आहे ते बंगालमधील आनंदमठ या ठिकाणी घडलेलं आहे कुठं घडलेलं आहे आनंद मठ आणि मग हे बंड त्यावेळेस असं घडलं असेल इमेजिनेशनमधून ही जी काय आहे ही आनंदमठ कादंबरी ही आनंदमठ कादंबरी लिहिलेली आहे किंवा त्यावेळेस असं घडलेलं असेल मे बी हा ज्या ठिकाणी हे बंड घडलेलं होतं कुठल्या ठिकाणी घडलं होतं वास्तविकता हे संन्याशांचं किंवा फकीरांचं बंड हे आनंद मठ या ठिकाणी घडलं होतं म्हणून बकीमचंद्र चॅटर्जी यांनी आनंद मठ या कादंबरीमध्ये याचा उल्लेख केलेला आहे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बघा बंडाचे प्रमुख नेते कोणकोणात बघूया आता आपण बघा इथं आहे आनंद मठ बकीमचंद्र चट्टोपाध्याय लिहिले का त्यांनी यस आता हे जे काही वास्तविकता आहे हे वास्तविकता आडनाव यांचं चट्टोपाध्याय आहे काय आहे चट्टोपाध्याय आहे पण ब्रिटिशांना ते चट्टोपाध्याय वगैरे म्हणायला यायचं नाही मग त्यांनी काय केलं चॅटर्जी केलं काय केलं चॅटर्जी केलं आणि मग ते चॅटर्जी तेव्हाचं हे आहे असं राहिलं पण वास्तविकता त्यांचं नाव काय ना आहे बकीमचंद्र चट्टोपाध्याय आहे क्लिअर आहे बघा मग इथं संन्याशांचं बंड आहे बघा या ठिकाणी या ठिकाणी आपले साधू संत वगैरे दिसतात किंवा यांच्या जाण्या येण्यावरती निर्बंध त्यांनी घातलेले आहेत आणि मग हे या ठिकाणी सगळे एकत्र झालेले आहेत हा आता आपल्याला काय करायचं आहे उठाव करायचा आहे आनंदमठ नावाची कादंबरी आहे बघा बकीमचंद्र चॅटर्जी किंवा बकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेले आता याच्यामध्ये नेते असणार आहेत ना मी तुम्हाला सांगितलं होतं क्रांतिकारक कोण आहेत बघा मग याच्यामध्ये कोण होतं मजरूम शाह मुसा शाह द्विज नारायण भवानी पाठक चिराग अली आणि देवी चौधराणी आता लक्षात घ्यायचं याच्यामध्ये बघा काय सांगतो मी तुम्हाला तुम्ही फक्त प्लेन वाचत असता पण प्लेन वाचत असताना हे देखील तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की या ठिकाणी या ठिकाणी महिलांचा सहभाग आहे बघा भवानी पाठक आणि देवी चौधराणी म्हणजे महिलांचा देखील या उठावामध्ये समावेश आहे क्लिअर आहे का आणि मग या महिलांचं कर्तृत्व पाहून बकीमचंद्र चट्टोपाध्याय यांनी देवी चौधराणी नावाची देवी चौधराणी लक्षात यायचं बकीमचंद्र चॅटर्जींनी हे आनंदमठ कादंबरी लिहिली ती लिहिलीच पण त्याच्यासोबत या महिलांनी केलेलं जे काही शौर्य आहे किंवा त्यांनी गाजवलेलं दाखवलेलं त्यांच्यामध्ये दे असणारं जे काही धैर्य आहे या धैर्याची प्रशंसा करण्यासाठी यांनी देवी चौधराणी नावाची एक कादंबरी लिहिलेली आहे बघा लक्षात घ्यायचं आनंदमठ कादंबरी पण लिहिली आणि देवी चौधराणी नावाची दुसरी कादंबरी पण लिहिली म्हणजे दोन कादंबरी या संन्याशांच्या किंवा फकीरांच्या बंडावरती वकीमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेले आहेत पहिली म्हणजे आनंदमठ आणि दुसरी म्हणजे देवी चौधराणी क्लिअर आहे का हा येस ही नावं लक्षात घ्यायची कोण कोण आहेत काय आहेत बघा मला तुम्हाला इथं दिसतंय बघा सरळ हिच्या का मजनूम शाह मुसा शाह द्विज नारायण आता मुसा मजनूम ही नावं सहसा मुस्लिम बांधवांच्या मध्ये येतात क्लिअर आहे का चिराग अली बरोबर करायला लागतं आता हिंदू मुस्लिम ऐक्य म्हणजे का या ठिकाणी फकीर पण लढले आणि या ठिकाणी संन्याशी पण लढले दोघंही या ठिकाणी लढलेले आहेत म्हणून याला हिंदू मुस्लिम बंड असं देखील म्हणलं जातं किंवा याला फकीरांचं किंवा संन्याशांचं असंही बंड म्हणलं जातं बघा त्याच्यानंतर बघायचं आपल्याला चुवारांचं बंड बघायचं आहे सतराशे पासष्टला आता बघा कारण काय आहे त्याचं कारण आहे दुष्काळ वाढलेला भूमिकर बघा वा दुष्काळ वाढलेला भूमिकर आणि इतर आर्थिक संकटामुळे मिदनापूर जिल्ह्यात वेस्ट बेंगॉल हा मिदनापूर जिल्ह्यातील आदिवासी असलेल्या चुवारांनी शस्त्र उचललं मग चुवार कोण आहेत शस्त्र आहेत चुवार कोण आहेत हे आदिवासी आहेत आता इथे एक गोष्ट मला तुम्हाला क्लिअर करायची आहे भारतामध्ये जे काही किंवा अठरा सत्तावनच्या उठावा अठरा सत्तावनच्या उठावा वेळी किंवा अठरा सत्तावनच्या वेळी त्याच्या अगोदर आणि त्याच्यानंतर जे काही उठाव झालेत ना अशाच लोकांनी फक्त उठाव केले आहेत की ज्यांच्यावरती या कंपनीद्वारे अन्याय झालाय अत्याचार झालाय क्लिअर आहे मग त्याच्यामध्ये शेतकरी आहेत कामगार आहेत त्याच्यानंतर संस्थानिक आहेत विद्यार्थी आहेत संन्याशी आहेत फकीर आहेत म्हणजे आदिवासी आहेत आता आदिवासींचा उठाव जो आहे याच्यामध्ये सर्वाधिक उठाव हे आदिवासींनी केले आहेत लक्षात यायचं अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये किंवा भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधामध्ये जर का सर्वाधिक कुणी उठाव केले असतील तर या आदिवासींनी केले आहेत आणि या सर्व आदिवासींनी जे काही उठाव केले याचं कारण एकच आहे याचं कारण एकच आहे ते म्हणजे यांच्या जमिनी काढून घेतल्या काय केल्या यांच्या जमिनी काढून घेतल्या आणि यांच्या जमिनी काढून घेतल्यामुळं यांनी उठाव केलेला आहे आणि मग प्रत्येक ज्या घटकावरती अन्याय झालाय त्या घटकानं उठाव केलेला आहे आणि मग हे जे काही उठाव करणारे घटक आहेत हे लिमिटेड आहेत हे संपूर्ण भारतामध्ये पसरलेले नाही आहेत क्लिअर आहे का त्यामुळं लक्षात घ्यायचं यांचा जास्त प्रतिकार होऊ शकलेला नाहीये किंवा हे जे काही उठाव आहेत हे उठाव त्यांनी वेळोवेळी मोडून काढलेले आहेत बघा मग आदिवासी असणारं चुवार आहे हे ब्रिटिश ब्रिटिश नेतृत्व कोणी केलं बघा लेफ्टनंट नन कॅप्टन फॉरबिस लेफ्टनंट गुडियार हा लक्षात घ्या हे तुम्हाला काय करतं आयोग कधी कधी हे जे काही चुवार बंड आणि जे काही ब्रिटिश अधिकारी आहेत हे hey, यांचं तुम्हाला मॅच द पेअरला आयोग शंभर टक्के प्रश्न विचारणार बघा माझं पटत नसेल तर एकदा क्यू काढून बघा तुम्हाला कळून येईल त्याच्यामध्ये घोष काय काय होतं होतं बघा आपलं गाव आपलं राज्य पळवून लावा विदेशी राज्य आपलं गाव आपलं राज्य पळवून लावा विदेशी राज्य हा स्लोगन कुणाचा आहे म्हणजे महात्मा गांधीजींनी एकोणीसशे बेचाळीस ला चले जाऊचा नारा दिला होता त्याच्या अगोदर त्याच्या कित्येक वर्ष अगोदर या आदिवासींनी हे नारे दिलेले आहेत पुढे आपल्याला बघायचं संथाळांचा उठाव संथाळांनी पण हेच सांगितलंय करो या मरो अंग्रेज हमारी माती छोडो करो या मरो अंग्रेज हमारी माती छोडो म्हणजे महात्मा गांधीजींच्या अगोदर कितीतरी वर्ष करो या मरोचा नारा या आदिवासी बांधवांनी आहे क्लिअर आहे का आणि मग या भारताला शौर्याची परंपरा काय कमी नाहीये क्लिअर आहे चला बघूया मात आपण पुढे याच्यामध्ये यांचं घोषवाक्य आहे सुवारांचं घोषवाक्य बघा आपलं गाव आपलं राज्य पळवून लावा विदेशी राज्य याच्यामध्ये ब्रिटिश नेतृत्व कुणी केलं ले? लेफ्टनंट नन कॅप्टन फोर्बिस लेफ्टनंट गुडियार ह्या तीन लोकांनी याचं नेतृत्व केलेलं आहे हा बाबा आता बघा हे जे काही चुवार आहे चुवार जो काय आहे हा चुवार इथे आहे बघा मध्ये दिसतोय का आता हा पूर्णपणे वेस्ट बेंगॉल आहे बघा इथं तुम्हाला ओरिसा दिसतोय इथं खाली ओरिसा दिसतोय इथं तुम्हाला बिहार दिसतोय इकडे यूपी दिसतोय इकडे छत्तीसगड दिसतोय तर इथं वेस्ट बंगाल आहे बघा वेस्ट मध्ये असणारा जो काही मिदनापूर जिल्हा आहे या मिदनापूर जिल्ह्यामध्ये हे क्षेत्र आहे बघा या ठिकाणी हा या ठिकाणी हा उठाव झालेला आहे म्हणजे लक्षात घ्या काही जरी तुम्हाला नाही आठवलं काही जरी तुम्हाला नाही आठवलं तरी तुम्हाला नेमका हा जो काही नकाशा आहे या नकाशावरून तर तुम्हाला कळालं पाहिजे मग सर नेमकं त्या भागामध्ये कुठं घडलं होतं हा नेमकं त्या भागामध्ये कुठं घडलं होतं तर लक्षात घ्यायचं इथं जे आहे हा जो छोटा नागपूर आहे सिंहभूम आहे ओहलभूम आहे रायपूर आहे पंचत आहे कर्नगड आहे इटिकनी आहे हा लढा आज जवळपास तीस वर्ष चाललेला आहे किती वर्ष लढा चाललाय हा तीस वर्ष लढा चाललेला आहे लक्षात घ्यायचं एक काल एक लढा जर का तीस वर्ष चालत असेल तर यांचा लढा किती महनीय आहे किती खतरनाक आहे याची आपण कल्पना न केलेलीच बरे तीस तीस वर्ष लढा चालवायचं म्हणजे काही जो काय गहू हा मग लक्षात घ्या हा कुठं होता छोटा नागपूर प्रदेश सिंहभूम ओहलभूम रायपूर पंचेत कर्नगड हे हे भाग आहेत या भागामध्ये हा उठाव झालेला आहे चला बघूया आपण आता पुढचं बघायचं आपल्याला हे जे काही चुवारांचं बंड आहे या चुवारांच्या बंडामध्ये बंडा नेतृत्व कोणी केलंय बघा याच्यामध्ये जगन्नाथ धाल रघुनाथ महतो श्याम गंजम सुबल सिंह जगन्नाथ पार्तर सिंह दुर्जन सिंह सिंह मोहन सिंह या सगळ्यांनी या बंडाचं नेतृत्व केलंय आणि एवढ्या सगळ्या मोठ्या लोकांनी नेतृत्व केलं आहे एवढ्या साऱ्या लोकांनी नेतृत्व केलं आहे म्हणून हा लढा तीस वर्ष चालला चुवारांचा लढा किती वर्ष चालला तीस वर्ष लढा चालला मग सर हा लढा एकसारखा चालला होता का बाळांनो कुठलाच लढा एकसारखा चालत एक नसतो त्याच्यामध्ये ब्रेक देऊन ब्रेक देऊन ब्रेक देऊन म्हणजे सरकारला अल्टिमेट द्यायचं असतं सरकारला पण सांगायचं असतं की बाबा आम्ही तुम्हाला या या तारखेपर्यंत मुदत देतोय काय करताय बघा नसेल तर आम्ही आंदोलन चालू करू क्लिअर आहे आणि मग ब्रिटिशांना पकडणं त्यांच्या हत्या करणं यासारख्या ज्या काही घटना आहेत यासारख्या घटना त्या आपण केलेल्या आहेत बघा या ठिकाणी हा सुआर बांधवांनी आपल्या केलेल्या आहेत त्याच्यानंतर बघायचं आपल्याला पाईकांचा उठाव आता पाईकांचा उठाव पाईक ही जी काही संकल्पना आहे ही सहसा जपानची आहे पाईक ही जी संकल्पना आहे ही संकल्पना कोणाची आहे जपानची आहे लक्षात घ्यायचं हा हां मग पाईक म्हणजे काय पाईक म्हणजे पारंपरिक पाईक म्हणजे पारंपरिक पारंपरिक म्हणजे जे चालत आलेलं आहे वर्षानुवर्ष जे चालत आलेलं आहे मग आता लक्षात घ्यायचं या पायिकांनी का काय उठाव केला यांच्यामध्ये असं आहे की अठराशे तीन साली ब्रिटिशांनी पाईकांच्या वंश परंपरागत जमिनी काढून घेतल्या हा बघा मी तुम्हाला सरळ इथं समजून सांगतो की हे पाईक म्हणजे कोण आहेत बघा इथं दोन गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत की ब्रिटिशांचं भारतात आगमन ब्रिटिश येण्यापूर्वी ब्रिटिश येण्यापूर्वी आणि ब्रिटिश, ब्रिटिश आल्यानंतर काय घडलं आणि काय घडलं नाही हा हे फक्त लक्षात घ्यायचं ब्रिटिश येण्यापूर्वी हा भारत स्वयंपूर्ण होता भारताची अर्थव्यवस्था ही स्वयंपूर्ण होती भारताची अर्थव्यवस्था ही खेड्यामध्ये होती त्या ठिकाणी असणारे जे काही लोक आहेत हे लोक या ठिकाणी सैनिक होते हा लक्षात घ्यायचं सैनिक होते त्याच्यानंतर पुन्हा कारागीर होते त्याच्यानंतर पुन्हा याच्यामध्ये शेतकरी होते मग सर ब्रिटिश आल्यानंतर काय झालं बघा ब्रिटिश आल्यानंतर तैनाती फौज आणली आणली का तैनाती फौज यस yes, लक्षात घ्या त्याच्यानंतर पुन्हा याच्यामध्ये अजून काय या आणलं खालसा धोरण आणलं बघा आणलं खालसा धोरण त्याच्यानंतर पुन्हा शेतीसाठी जे काही त्यांचं महसूल विषयक धोरण आहे हे महसूल विषयक धोरण आणलं बघा आणि याच्यामुळं काय झालं तैनाती फौज आणल्यामुळे यांचं असणार जे काही देशी सैनिक आहे हे देशी सैनिक निघून गेलं ना हो मग देशी सैनिक फक्त निघून नाही गेलं तर या देशी सैनिकाला त्या त्या त्या, त्या संस्थानिकांनी जे काही कसण्यासाठी किंवा त्याच्या उदरनिर्वाहासाठी ज्या काही जमिनी दिल्या होत्या या जमिनी देखील या ब्रिटिशांनी काढून घेतल्या म्हणजे फक्त यांना कामावरूनच कमी का केलं नाही तर यांच्या जमीनही काढून घेतल्या मग ही लोक खाणार काय लोक खाणार काय केला बंड मग हे विषय लक्षात बंड का झाला त्यांच्यावरती अन्याय झाला अत्याचार झाला कशाप्रकारे अन्याय झाला आता हे जे काही सैनिक म्हणजे शंभर टक्के सैनिक होते का ते हंगामी हंगा सैनिक असायचे आता हंगामी सैनिक म्हणजे कसं हो सर एक गोष्ट लक्षात यायची हंगामी सैनिक याचा अर्थ असा होतो की ज्यावेळेस युद्ध लागल त्याच वेळेस लढायचं बाकीच्या दिवशी तुम्ही शेती करायची आणि ही शेती तुम्हाला पिकवायला दिली जायची मग त्याच्यामधला असणारा जो थो काही थोडाफार वाटा आहे हा तुम्ही राजाला द्यायचा आहे आणि बाकी सगळं तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी किंवा चरितार्थासाठी तुम्हाला ठेवायचं आहे क्लिअर आहे आणि मग हे युरोपियन भारतामध्ये आले मग यांनी जमिनीतून यांना येणारा पैसा दिसला मग यांनी या जमिनी स्वतःकडे घ्यायची किंवा या जमिनी यांनी स्वतःकडे घेतल्या आता जमिनी स्वतःकडे घेतल्यानंतर या लोकांनी खायचं काय कशामध्ये यांनी काम करायचं बरोबर त्याच्यानंतर पुन्हा आहे महसूल विभाग शेतीवरती अन्याय झाला शेतकऱ्यांच्यावरती अन्याय झाला प्रचंड प्रमाणामध्ये यांनी कर भरायला कर वाढवले दुष्काळ असेल महापूर असेल काहीही प्रकारचं संकट असेल त्यांना माफी केलेलं नाहीये लक्षात त्याच्यानंतर खालसा धोरण आणलं खालसा धोरणामुळे काय झालं या ठिकाणी जे काही संस्थानिक आहेत हे संस्थानिक या ब्रिटिशांच्या हातचे बाहुले बनले मग मला सांगा आता हे बंड करणार नाहीयेत तर करणार काय हा बघा म्हणजे काय पायिकांच्या जमिनी काढून घेतल्या अठराशे तीन ला ब्रिटिशांनी पायिकांच्या वंश परंपरागत जमिनी काढून घेतल्या वंश परंपरागत म्हणजे सैनिक जे होते ते चला हा? आता इथं नेतृत्व बघा कोणी केलं याचं बक्षी जगनबंधू विद्याधर कुलकर्णी आणि पुरल पिपली या तीन लोकांनी ने याचं नेतृत्व केलंय बघा आता काय करा की इथं हे प्रत्येक नुसार आहे तुम्ही तुमचा जिथे अभ्यास करणार आहे ना त्याच्यामध्ये काय करा एक कॉलम करा काय करा कॉलम करा कसा कॉलम करायचा बघा आणि मग त्या कॉलमनुसार तुम्ही लक्षात ठेवा बघा असे कॉलम करायचे आहेत तुम्ही हा कॉलम करायचे पहिल्या कॉलम मध्ये लिहायचं आहे तुम्ही उठाव हा इथल्याय नेतृत्व त्याच्यानंतर इथं मोडून काढणारा ब्रिटिश अधिकारी चला असे तीन कॉलम करा म्हणजे हे सगळं तुमचं एका लाईनमध्ये बसेल आणि हे सगळं नेहमी जो काही चार्ट आहे हा चार्ट तुमच्या डोळ्यासमोर राहील आणि तिसरा म्हणजे सर्वात महत्वाचा म्हणजे प्रदेश हा लक्षात घ्यायचं किंवा याच्यामध्ये अजून काय तुम्हाला ऍड करायचं असेल हा तर तेही तुम्ही ऍड करू शकता अशा प्रकारे चार टाका हे डोळ्यासमोर ठेवा कधीच तुमचा इतिहास विसरणार नाही इतिहास तुमचा कधीच विसरणार नाही बघा लक्षात घ्या आता बघा हा प्रदेश कुठं आहे ओरिसा कुठं आहे प्रदेश हा ओरिसा म्हणजे पूर्व भारतामध्येच हा उठाव झालेला आहे त्याच्यानंतर बघा विशेष हा जो काही पायकांचा उठाव आहे या पायिकांच्या उठावामध्ये बघा काय आहे या उठावाला दोन हजार सतरामध्ये दोनशे वर्ष पूर्ण झाली किती वर्ष पूर्ण झाली दोनशे वर्ष पूर्ण झाली ओडिशातील खुर्दा जिल्ह्यामध्ये बारुनेई टेकडी या परिसरामध्ये या स्मारकाची उभारणी केली बघा हा येस त्याच्यानंतर पुन्हा याच्यामध्ये बावीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी पाईक उठावाच्या स्मृतीपत्र याच्यासाठी म्हणजे काही आठवण म्हणून भुवनेश्वर या ठिकाणी नाणेवर टपालाचं अनावरण केलेलं आहे क्लिअर आहे का बघा ऍडिओ व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहेत माझा आवाज येतो तुम्हाला येस yes, चला हा बघूया पुढं ओडिशातील खुर्दा जिल्ह्यातील बारुणी टेकडी परसरामध्ये याचे काय एक स्मारकाची उभारणी उभारणी केले क्लिअर आहे का हे बघता समजून घ्यायचं आहे विशेष या उठावाला दोन हजार मध्ये किती वर्ष पूर्ण झाली दोनशे वर्ष पूर्ण झाली दोनशे वर्ष दो मग आयोग काय करत असत की हे इतिहासामधले काही घटक असतात की ज्याच्यावरती आयोग वारंवार तुम्हाला प्रश्न विचारत असतं किंवा करंट अफेअर्स नुसार दिसतं बघा चला पुढं बघायचंय पागलपंथी व फरेची यांचे बंड अठराशे तेरा ते अठराशे एकतीस या दरम्यान हा चाललेला आहे आता बघा उत्तर बंगालमध्ये उत्तर बंगालमध्येच पागलपंथी म्हणून ओळखला जाणारा एक अर्ध धार्मिक संप्रदाय आहे करमशाह यांनी सुरू केला कुणी सुरू केला होता करमशाह सर अर्ध धार्मिक म्हणजे काय हो बघा आता हिंदू धर्म आहे आपला आपला हिंदू धर्म आहे का येस अगदी बरोबर आहे मग या हिंदू धर्मामध्ये संप्रदाय आहेत बघा महाराष्ट्रामध्ये नाथ संप्रदाय आहे त्याच्यानंतर पुन्हा स्वामी संप्रदाय आहे त्याच्यानंतर पुन्हा याच्यामध्ये वारकरी संप्रदाय आहे बघा आहेत का हे संप्रदाय मग या संप्रदायातून अजून एक जो निर्माण झाला त्याला उपसंप्रदाय असं म्हणतात क्लिअर आहे का मग हा जो काही पागलपंथी किंवा फरी जे आहे यांचं जे काही जे अर्ध धार्मिक संप्रदाय निर्माण केला तो करमशाह्य निर्माण केला कुणी निर्माण केलेला आहे करमशाही निर्माण केलेलं आहे बघा येस हा त्याच्यानंतर याचं कारण बघा काय आहे जमिनी कसणाऱ्या जमीनदारांच्याकडून होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध यस आता हे जे काही जमीनदार आहेत हे जमीनदार हे या शेतकऱ्यांना खूप त्रास द्यायचे कसे कशा प्रकारे त्रास द्यायचे दुसरा कुठलाही त्रास नाहीये तर तो म्हणजे टॅक्स क्लिअर आहे आणि या टॅक्समुळं हे शेतकऱ्यांच्यावरती अन्याय व्हायचा अत्याचार व्हायचा क्लिअर आहे का आणि मग याच्या विरुद्ध या लोकांनी बंड केलेला आहे त्याच्यानंतर नेतृत्व कोणी केलं बघा याचं मिया आणि टिपू मिया आणि टिपू या दोघांनी याचं नेतृत्व केलं आहे थोडंसं बघा काय करूया आपण म्हणजे बघा तुम्ही असं काही वेगळा अर्थ नका घेऊ याचा आपण थोडंसं आहे ना थोडंसं फास्ट जाऊया थोडंसं फास्ट कारण कसा विषय आहे मी खूप मेहनतीनं किंवा त्याच्यामध्ये बऱ्याचशा ॲडिशन करून मला तुम्हाला काहीतरी ते, ते सांगायचं आहे सा या उत्साहपोटी मी हे खूप मेहनतीनं तयार केलं आहे मला हे फक्त तुम्हाला सांगू द्या तुमच्यापर्यंत हे पोचू द्या जेवढ्या पण काही स्लाइड्स आहेत तेवढ्या सगळ्या स्लाइड्स तुमच्यापर्यंत मला फक्त पोचवू द्या त्याच्यामुळं थोडंसं आपण काय करूया एक पॉईंट पाचनं स्पीड वाढवूया हां लक्षात घ्यायचं तुम्हाला कळणार आहे तुम्हाला कळणार नाही अशातला भाग नाहीये हे द विषय लक्षात हा क्लिअर आहे कारण बघा म्हणजे माझ्यासाठी ती अभिमानाची गोष्ट आहे मी ऑन द स्पॉट म्हणजे ऑन रेकॉर्ड बोलतोय की बघा काल जे आपलं लेक्चर झालं होतं त्याच्यामध्ये एक कमेंट आलेले ती कमेंट कोणाच्याही मी हे बघितलं नाही फक्त जस्ट माझ्या कानावरती आलं की माझ्यामुळं म्हणजे या लेक्चर मुळे आणि ज्ञानदीप अकॅडमी मुळे त्या विद्यार्थ्याचे मार्क्स वाढलेले आहेत आणि तो पी एस आय मेन्स आणि राज्यसेवा मेन्स या दोन्ही परीक्षेला आहेत बघा हा तसा तुम्हालाही सगळ्यांना फायदा होईलच काही अडचण नाही नाही टिपू म्हणजे टिपू सुलतान नव्हे टिपू म्हणजे टिपू सुलतान नव्हे लक्षात घ्या हा चला आपण थोडंस पुढं जाऊया कारण मला बघा काल थोडंसं वाईट वाटलं की बरंच काही राहून गेलं मला तुम्हाला खूप सांगायचं होतं रेल्वेचा तर इतिहास तुम्हाला मला खूप सांगायचं होतं तुम्ही कधीच विसरलं नसतं ते विक्टोरिया स्टेशन कसं झालं किंवा तिचा कितवा वाढदिवस होता ते कुणी बांधलं त्याचा खर्च किती आला मग त्याला गॉथिक शैलीमध्ये कधी टाकण्यात आलं हा हे सगळं मला खूप सांगायचं होतं पण चला बघूया आपण आता पुढं आता बघायचं तुला आसाम बघायचं आहे आसाम अहोमानचे बंड कोणाचे अहोमांचे बंड आता या अहोमांचं बंड दोन वेळा झालंय आता अहोम ही देखील एक आदिवासी प्रजात आहे काय आहे ही देखील एक आदिवासी प्रसाद आहे लक्षात घ्यायचं इथं बघा काय आहे आसाम हे आसाम मध्ये घडलेलं आहे अहोमांचा उठाव अहोम आणि आसाम हे दोन्ही लक्षात ठेवायचे अहोम आणि आसाम हे दोन्ही काय करायचे लक्षात ठेवायचे मग इथं लक्षात घ्यायचं आपण बघा कारण काय आहे आसाममधील अहोम सरदारांनी कंपनीवर असा आरोप केला की के ब्रह्मदेशाचे असलेले युद्ध आटोपल्यानंतर त्यांच्या प्रदेशातून इंग्रज फौजा काढून घेण्याचं आश्वासन पाळलं नाही उलट इंग्रजांनी अहोमचा प्रदेशच आपल्या साम्राज्यामध्ये विलीन करण्याचा सा प्रयत्न केला मग याच्यासाठी एक महत्व मराठीमध्ये म्हण आहे भट्टाला दिली ओसरी भट हळूहळू पायपसरी म्हणजे काय बघा सुरुवातीला असं आहे इथं मी इथं लगेच तुम्हाला समजून सांगतो समजा असा जो आहे हा आपला भारत आहे लक्षात घ्यायचं आणि मग या ठिकाणी असणारं जे काही आसाम आहे यांना या ब्रिटिशांना या ठिकाणी जो काही ब्रह्मदेश आहे या ठिकाणी असणारा जो काही ब्रह्मदेश आहे ज्याला आपण म्यानमार असं म्हणतो हा म्यानमार त्यांना जिंकून घ्यायचा होता ठीक आहे त्यांनी तो जिंकूनही घेतला त्यांनी तो जिंकूनही घेतला पण आसाममधून जाण्याशिवाय त्यांना रस्ता नव्हता ना मग त्यांना जर का ब्रह्मदेशला जायचं असेल तर त्यांना कुणाशी वाटाघाटी करावी लागेल या अहोम राजांशी यांना वाटाघाटी करावी लागेल आणि आसाममध्ये त्यावेळेस साम्राज्य होतं या अहोमानचं क्लिअर आहे मग अहोमाननी त्यांना सांगितलं की आम्हाला ब्रह्मदेशाशी युद्ध करायचं आम्ही ब्रह्मदेशाशी युद्ध करतो आणि मग पुन्हा आम्ही काय करतो ब्रह्मदेशातून पुन्हा रिटर्न येतो असं सांगितलं पण पण हे ब्रिटिश कसले जे शब्द पाळतील ते ब्रिटिश कसले जे शब्द पाळतील शब्दाचे पक्के नव्हते ते अहो ते ब्रिटिश शब्दाचे पक्के नव्हते म्हणून तर एवढ्या वर्ष आपल्यावरती राज्य केलं हा हे तुम्हाला कळायला पाहिजे येतं का विषय लक्षात चला मग इथं बघायचं आपल्याला हे आता यांनी लढाई वगैरे झाली हा सगळा कार्यक्रम झाला जिंकलं वगैरे सगळं झालं बरं आता निघून यायचं ना मानम्यामधून हो मानच्या प्रदेशातून आसाममधून निघून यायचं ना आता गपगुमान पाठी पाठीमाग नाही ते म्हणले की बस आम्हाला आता हा प्रदेश पाहिजे हा आम्हाला दिल दिल आणि मग यांनी काय केलं ते जिंकायचा प्रयत्न जिंका केला आणि मग ब्रिटिशांनी जिंकायचा प्रयत्न केल्यानंतर अहोमानच्या राजांनी लगेच काय केला बंड केलंय बघा हा लक्षात घ्यायचं अहोमचा राजा मग अहोमचं बंड एकच लक्षात ठेवायचं म्यानमारचं युद्ध ब्रिटिशांचं म्यानमारचे असणारं युद्ध आणि रस्त्यावरून झालेलं युद्ध कशावरून रस्त्यावरून जसं भाऊकी भाऊकीमध्ये असतं ना युद्ध हा रस्त्यावरून भांडण असतं तसं या रस्त्यावरून भांडण लागलेलं आहे अहोमानचं युद्ध किंवा अहोमानचं बंड हे रस्त्यावरून झालेलं युद्ध आहे एवढंच फक्त लक्षात ठेवायचं म्यानमारला ब्रिटिशांना जायचं होतं अहोमानश यांनी बोलणी केली अहोमानंना सांगितलं की आम्हाला तिकडं जाऊ द्या युद्ध करू द्या आम्ही परत येतो आणि तुमच्या प्रदेशातून निघून जातो अहो म्हणले ठीक आहे काही अडचण नाही झालं सगळं युद्ध वगैरे झालं जागा वगैरे सगळी दिली पण आता ब्रिटिशांनी निघून यायला पाहिजे होतं पण ब्रिटिश निघून आले नाहीत ब्रिटिश निघून आले नाहीत हे विषय लक्षात हा मग आता निघून आल्यानंतर निघून आल्यानंतर किंवा निघण्याचं न नाव घेतल्यामुळे हा उठाव झाला प्रत्येक उठावाला कारण आहे कारण या दुनियेमध्ये कुठलीच गोष्ट ही कारणाशिवाय होत नसते बघा चला मग आता आपल्याला बघायचं याच्यामध्ये साम्राज्यामध्ये विलीन करण्याचा सा प्रयत्न केला पुढे बघूया प्रदेश कुठं आहे हा आसाममध्ये नेतृत्व कोणी केलंय गोमधर पुरंदर पुरंदरसिंह नरेंद्र आणि धनंजय बोगोटे हा लक्षात घ्यायचं तीन गोमधर पुरंदर पुरंदरसिंह नरेंद्र आणि धनंजय बोगोटे या तिघांनी याचं नेतृत्व केलंय बघा आणि त्याच्यामध्ये बघा याच्यामध्ये अजून पण आहे जयराम खरघारिया आणि रूपचंद्र कोणार तुम्ही आता एखादं पुस्तक वाचलं असणार आहे पण त्याच्यामध्ये तुम्हाला एवढी सगळी नावं दिसणार नाहीत पण या ठिकाणी तुम्हाला नावं दिसतायत ना या ठिकाणी तुम्हाला नावं दिसतायत या अहोमानच्या बंडामध्ये कुणी उठाव केला गोमधर कुंवर पुरेंद्रसिंह पुरंदरसिंह नरेंद्र धनंजय बौगटेन आणि जयराम खरगारिया आता विषय असा झाला की पहिल्यांदा यांनी या गो आता आसाममध्ये असणारं जे काही गुवाहाटी आहे आसाममध्ये असणारं जे काही गुवाहाटी आहे त्या गुवाहाटीमध्ये या अहोमांनी गुवा गोमधर कुंवरला आपला पहिला राजा घोषित केलं आणि मग याला मारून टाकल्यानंतर पुरेंदर सिंह नरेंद्र जो आहे याला आपला दुसरा राजा घोषित केलं म्हणजे दोन राजे झाले पहिल्याची कत्तल केल्यानंतर दुसरा राजा झाला पहिला गोमधर कुंवर आणि दुसरा म्हणजे पुरेंदर सिंह नरेंद्र हा लक्षात घ्यायचं चला पुढं बघायचं आपल्याला आता पुढचा उठाव बघायचा आपल्याला खासी बंड खासी सर्दी हा लक्षात घ्यायचं खासी खासीचा बंड बघा इथं दिसत तुम्हाला नकाशा काढलाय नकाशा आहे याच्यामध्ये लक्षात घ्यायचं कुठं आहे हे खासी इथं आहे बघा जॉग्रॉफीचा अभ्यास करताना गारो खासी जैंतिया मेघालयमध्ये असणारे काय आहेत आहे या तीन टेकड्या आहेत मग या तीन टेकड्यांच्या मध्ये हा उठाव झालेला आहे मग सर आता या टेकड्यामध्ये कसं काय गेले होते बरं टेकड्यामध्ये कसे काय गेले होते टेकड्यामध्ये गेले नव्हते ते त्यांना रस्ता तयार करायचा होता जिंकायचं होता हळूहळू तैनाती फौज लावली होती ज्यांनी संस्थाने खालसा करायला चालू केलं होतं भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी यांना लुटता येईल त्या त्या ठिकाणी यांनी लुटायचा प्रयत्न केलेला आहे आणि मग जिथं यांनी लुटायचा प्रयत्न केला तिथं त्यांना यांना विरोध झालेला आहे जिथं यांनी लुटायचा प्रयत्न केला तिथं यांना विरोध झालेला आहे येतो का विषय लक्षात आणि त्याचाच अभ्यास आपण अठरा सत्तावन्नचा उठाव म्हणून करतोय वेगळं काय आहे वेगळं काहीच नाही हं ते आले आपल्यावर अन्याय केला आपण उठाव केला त्याचा इतिहास घडला त्याचा अभ्यास आज करतोय स्पर्धा परीक्षामध्ये जे आपल्याला प्राथमिक शाळेतून नव्हतं बघा मग इथं काय आहे खासी बंड अठराशे एकोणतीस ते अठराशे बत्तीसच्या दरम्यान चाललेलं आहे याच्यामध्ये कारण बघा पूर्वेकडे जैंतिया आणि पश्चिमेकडे गारो लक्षात घ्यायचं पूर्वेकडे काय आहे या ठिकाणी पूर्वेकडे जैंतिया आहे का पूर्वेकडे जैंतिया आहे बघा हा भारताचा पूर्व भाग आहे पूर्वेकडे जैतिया आणि पश्चिमेकडील गारो हा ही जी आहे बघा गा गारो पश्चिमेकडील आहे का या ठिकाणी यस पश्चिम आणि पूर्व या दोघांच्या मध्ये काय आहे खासी आहे बरोबर बघा आता मग जैंतिया आणि पश्चिमेकडे गारो यामधील पहाडी प्रदेशावर कंपनीने आपला अधिकार प्रस्थापित केला कंपनीने आपला अधिकार प्रस्थापित केला ब्रह्मदेशाच्या खोऱ्यातून सिलटला जोडणारा हम रस्ता सिलट हे आसाममध्ये येतं सिलट जे आहे कुठे येतं आसाममध्ये येतं सिलटला जोडणारा हमरस्ता बांधण्याची योजना हाती घेतली त्यासाठी बरेच इंग्रज आणि बंगाल व इतर मजूर तिथे आणण्यात आले पण ननक्लोनचा राजा तीरथ सिंहने हस्तक्षेपाला विरोध केला म्हणजे वास्तविकता अशी आहे की या ठिकाणी बघा इथं जर का वर गेला तुम्ही तर इकडे तुम्हाला म्यानमार दिसेल इकडे तुम्हाला काय दिसेल म्यानमार दिसेल तर या भागातून यांना असा रस्ता करायचा होता या भागातून पहिल्यांदा त्यांनी कुणाला त्रास दिला पहिल्यांदा त्यांनी बघा या ठिकाणी जे आसाम आहे या आसामवासियांना त्रास दिला अहोमांना त्रास दिला त्यांनी प्रतिकार केला त्यांचा प्रतिकार वार्ता प्रतिकार बघून त्यांनी तिथून पाय काढला आणि मग पुन्हा त्यांनी आता कुठं लक्ष केलं इकडं गारो खासी जैतिया या भागातून यांनी असा हा रस्ता बांधायला तयार केलं कुठं म्यानमारला म्हणजे म्यानमार वरती या ब्रिटिशांचा जीव किती लक्षात घ्या म्यानमार म्यानमार वरती या ब्रिटिशांचा जीव किती होता हे फक्त तुम्ही लक्षात घ्यायचंय चला आ, हा <coughs> बघा ब्रह्मदेशातून कुठं जोडायचं होता सिल्टा रस्ता जोडायचा होता लक्षात घ्यायचं अहोमानचं जे बंड आहे हे कशा झाले कशासाठी झालं रस्त्यावरून झालं म्हणजे भटाला दिली ओसरी बघा अहो माणसं बंड सरळ लक्षात ठेवायचं आहे भटाला दिली ओसरी भटा हळूहळू पाय पसरी मग सर खाशीचं बंड खासीचं बंड रस्त्यावरून मी जागा देणार नाही का तुला काय करायचं ते कर मला न माझ्याचा रस्ता बांधला ना मग मी आता विरोध करणार लगेच इथं तीरथ सिंहने हस्तक्षेपाला विरोध केला क्लिअर आहे लक्षात ठेवायचं अशा काही गोष्टीनुसार आपण ते हळूहळू लक्षात ठेवूया बघा मग इथं जॉग्राफीमध्ये पण तुम्हाला महत्वाचं आहे हा श्रीकांत सर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सांगतीलच काहीच विषय नाहीये त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये पॉलिटी हा विषय तर खूप इझिली करून तुम्हाला सर सांगणार आहेत आणि पॉलिटीची क्वालिटी म्हणजे सुशील सर आहेतच इथे लक्षात घ्या आहे पुढं कमिंग सून आहेत बघा मग इथं नागा हिल्स आहे पत्कई आहे हे तुम्हाला आहे ना आयोग तुम्हाला ज्योग्रफीमध्ये पण विचारू शकतो बघा हा क्रमवार पद्धतीनं पूर्वेकडून पश्चिमेकडे पश्चिमेकडे पूर्वेकडे असा आयोग कसा आहे क्रमांवर विचारत आयोग तिथल्या तिथंच प्रश्न फिरवतो रे बाळांनो ते तुम्हाला कळायला पाहिजे तुम्ही पी यू काढून बघा आयोगाने किती प्रश्न विचारलेत समजा इथं जर मॅच एखादा प्रश्न विचारला असेल तर आयोगानं या मॅच द पेअर मधलं एखादं स्टेटमेंट तयार करून तो प्रश्न स्टेटमेंट वाईज विचारलाय तुम्हाला किंवा तो प्रश्न तुम्हाला पुढे वन लायनरला विचारलाय पुढच्या परीक्षेमध्ये म्हणजे राज्यसेवा पूर्व राज्यसेवा मुख्यचा प्रश्न तुम्हाला इकडे कंबाईन पूर्व किंवा कंबाईन मुख्यला विचारलाय हे गमक आहे दॅट्स वाय पी क्यू इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी हा चला आता पुढं बघा याच्यामध्ये प्रदेश कुठं आहे याचा गारो खासी जैतिया टेकड्या कुठं आहे हा गारो खासी जैतिया टेकड्या नेतृत्व कुणी केलं तीरथसिंह बघा हे नेतृत्व आहे सॉरी इथं बघा हे हा दिसत का तुम्हाला इथं गारो खासी जे आहेत बघा हा गारो खासी जैतिया हा प्रदेश आहे या तिन्ही प्रदेशामध्ये हा उठाव झालेला आहे हा गारो खासी या जैतिया कारण याच्याशिवाय इथं सिलटला जाणारा जो काही रोड आहे हा यांना रोड बांधायचा होता आसामचा जो काही सिलट भाग आहे हा सिलट भाग देखील त्यांना घ्यायचा होता हा लक्षात घ्या बघा त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे कोलामांच्या मधील असंतोष कोलाम ही देखील आदिवासी जमात आहे बघा आपण जर का संन्याशांचं बंड सोडलं तर तेव्हापासून आपण काय बघतोय पूर्व भारतामध्ये सर्वाधिक उठाव हे कोणत्या कम्युनिटीचे झालेत आयोग प्रश्न विचारू शकत नाही का विचारू शकतो ना आयोग म्हणजे तुम्ही सिलेबस जो दिलेला आहे त्या सिलेबसला न रटता बाळांनो आउट ऑफ सिलेबस म्हणजे सिलेबसच्या चाकोरीच्या बाहेर जाऊन तुम्ही विचार करायला पाहिजे समजा आयोग तुम्हाला प्रश्न असा विचारला की पूर्व भारतामध्ये जे काही उठाव झालेले आहेत या उठावांच्या मध्ये सर्वाधिक उठाव हे आदिवासींचे झालेले आहेत मग हे वाक्य बरोबर आहे का चुकीच आहे वाक्य बरोबर आहे वाक्य बरोबर आहे म्हणजे आयोग तुम्हाला ओव्हरऑल पण प्रश्न विचारतं आयोग तुम्हाला ओव्हरऑल पण प्रश्न विचारतं हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे तो पण प्रश्नाचं तुम्ही स्वरूप समजून घेणार आहे तुम्ही अभ्यास कितीही करा तुम्ही लांबच राहणार आहे हां लक्षात घ्या बघा मग इथं कोलामांच्या संतोष आता कोलाम हे छोटा नागपूर पठारामध्ये आहेत बघा हा लक्षात घ्या इथे बघा बे ऑफ बेंगॉल आहे त्याच्यानंतर वर नेपाळ आहे मग या ठिकाणी असणारे जे काही छत्तीसगड आहे मध्य प्रदेश आहे झारखंड आहे बिहार आहे या भागांच्यामध्ये मोडणारा हा जो काही छोटा नागपूर आहे या छोटा नागपूर परिसरामध्ये हा उठाव घडलेला आहे कोलाम आयवडलेलं आहे कोलाम कोला मंचातला असंतोष का जागा झाला बघूया अठराशे ला आहे कारण बघा छोटा नागपूर परिसरातील कोलाम जमातीची जमीन त्यांचे पुढारी असलेल्या मुंडांपासून हिसकावून घेऊन ती मुसलमान शेतकऱ्यांना व शिखांना दिल्यामुळं कोलामंचामध्ये प्रचंड संताप निर्माण झाला घरामध्ये दोन का लहान भाऊ असतील किंवा लहान बहीण भाऊ असतील आणि जर एकाच्या तोंडातून आईस्क्रीम काढून घेतलं आणि जर का ते दुसऱ्याला दिलं तर पहिलं किती जोर जोरात रडतं बघा तसं इथं झालेलं आहे सेम कंडिशन आहे उदाहरण आपल्या रोजच्या जीवनातली घ्या इतिहास अजिबात अवघड वाटणार नाही आणि जर काय वाटलं तर माझा नंबर आहे इथे खाली हा जे तुम्हाला पीडीएफ मिळणार आहे मला बिंदासपणे तुम्ही कॉल करा किंवा मेसेज करा मी तुम्हाला रिप्लाय देत जाईल वेळ न मिळाला तरी देखील मला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस मी तुम्हाला कॉल किंवा मेसेज बॅक करत जाईल येतो विषय लक्षात बघा मग आहे म्हणजे जे काही मुंडा आहेत या मुंडांच्या किंवा मुंडा जो आहे किंवा जे काही मुंडा कम्युनिटी आहे हे यांचे पुढारे आहेत कुणाचे कोलामांचे आणि मग यांच्या जमिनी या मुंडांच्या पासून काढून घेतल्या ब्रिटिशांनी आणि कोणाला दिल्या हो मुसलमानांना दिल्या आणि शिखांना दिल्या म्हणूनच म्हणूनच एकोणीसशे नऊ ला मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ तयार झाले आणि एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यामध्ये शिखांना देखील पुन्हा स्वतंत्र मतदारसंघ झाले म्हणजे भारतामध्ये ज्या ज्या किंवा जे जे लोक ब्रिटिशांसोबत एकनिष्ठ राहिले आहेत त्या त्या लोकांचं ब्रिटिशांनी भलं केलेलं आहे क्लिअर आहे का आणि भारतामध्ये हे जे काही ब्रिटिश आले हे ब्रिटिश काय भारतामध्ये असेच आले भारता का अहो ते भारतामध्ये आले भारतातले असणारे जे काही जमीनदार आहेत जे काही सावकार आहेत या सगळ्या लोक व्यापारी आहेत व्यापारी सावकार जमीनदार या लोकांना हाताशी धरून त्यांनी भारतामध्ये व्यापार केलेला आहे म्हणजे सर्वात शेवटी अंतिम ध्येय काय असेल किंवा अंतिम एक निष्कर्ष असा निघतो की आपलीच लोक गद्दार आहेत त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी या ब्रिटिशांना साथ दिली क्लिअर आहे पण कधी कधी असं आहे जे झालं ते चांगलं झालं कारण जर का ब्रिटिश नसते तर हा भारत जो आजचा भारत बघतोय आपण एक भारत बघतोय हा एक भारत आपल्याला कधीच बघायला मिळाला नसता हा तुकड्या तुकड्यांच्या मध्ये विभागला गेलेला असतो हा विषय लक्षात बघा युपीएससी मेन्सला प्रश्न विचारतो की अखंड भारतामध्ये ब्रिटिशांची अहम भूमिका स्पष्ट करा युपीएससी प्रश्न विचारतो बघा मग हा लक्षात घ्यायचं चला जाऊया आपण पुढं आता पुढं प्रदेश बघा कुठं आहे आता हा प्रदेश आहे रांची सिंहभूम हजारीबाग हा पलामऊ त्याच्यानंतर मानभूमच्या पश्चिम भागामध्ये म्हणजेच काय छोटा नागपूर बघा इथे बघा दिसतोय तुम्हाला इथे नकाशा दिसतोय बघा आहे का इथे नकाशा हम्म नकाशासहित इतिहासाचा अभ्यास करायचा कारण आता आपण काय आहे एकविसाव्या शतकामध्ये मग आपल्याकडे काही गोष्टी आहेत तर त्याचा आपण फायदा करून घ्यायला काय अडचण आहे दिसतंय बघा इथं हा छोटा नागपूर परिसरामध्ये हे उठाव झाले आहेत बघा चला पुढे जाऊया आपण खोडांचा उठाव बघूया आता आपण ही देखील काय आहे एक आदिवासी कम्युनिटी आहे खोडांचा उठाव म्हणजे पूर्व भारतामध्ये सर्वाधिक उठाव कुणाचे झाले कुणाचे झाले आदिवासींचे झाले हां चला बघा मग आता इथं बघूया आपण बघा हे एक खोड जातीचे काय आहेत आदिवासी बांधव आहेत आता लक्षात यायचं यांचं कल्चर आहे त्यामुळं त्यांच्याकडे बघितलं थोडस वेगळं वाटेल पण वेगळं वाटून काय घेऊ नका हां लक्षात घ्या हा इथं बघा खोडांचा उठाव अठराशे मध्ये घडलेला आहे कारण कारण जमिनी ताब्यात घेऊन त्यांच्यावरती जबरदस्ती कर लावला म्हणजे एक तर त्यांच्या जमिनी पण ताब्यात घेतल्या आणि त्यांच्यावरती जबरदस्ती कर पण लावलेला आहे क्लिअर आहे का हा नेतृत्व कोणी केलं बघा दोराई बिसाई आणि चक्र बिसाई या दोन बांधवांनी याचं नेतृत्व केलेलं आहे त्याच्यानंतर प्रदेश बघा खोडमल प्रदेश जो वेस्ट बेंगॉलमध्ये येतो खोडमल प्रदेशामध्ये केलेलं आहे आता संथालांचं हुल हुलांचं बंड हा संथालांचं बंड किंवा हुलांचं बंड किंवा हुल चळवळ असं याला म्हणलं जातं बघा संथाळांची जी काही चळवळ आहे या संथाळांची चळवळ कार्ल मार्क्स या चळवळीबद्दल जे आहे ना हे जे काही संथाळांचं बंड आहे कार्ल मार्क्स असा म्हणतो की भारतातील पहिली जनक्रांती आहे म्हणजे अठरा सत्तावनच्या उठावा अगोदर पण मग लक्षात घ्यायचं जर का कार्ल मार्क्स जो कामगारांचा जनक का आहे कामगार चळवळीचा जनक का आहे तो जर किंवा त्याच्या लिखाणामध्ये जर का या भारताच्या या घटनेबद्दल तो लिखाण करत असेल तर लक्षात घ्यायचं भारतामध्ये घडत असणाऱ्या प्रत्येक घडामोडीचा बाहेरची लोक समाचार घेत होते हा लक्षात घ्या आता इथं लक्षात घ्या संथालांचं बंड हुल्लांचं बंड किंवा याला हुल चळवळ असं देखील म्हणतात अठराशे पंचावन्न ला चालू झालेली ही कधी चालू झाली अठराशे पंचावन्न ला चळवळ चालू कारण बघा काय कारण कारण भूमिकर अधिकाऱ्यांचं दुर्वर्तन पोलिसांचं दमन चक्र आणि जमीनदार व सावकारांच्याकडून जुलूम किंवा सावकारांच्याकडून जुलुमी जुलुम वसुली लक्षात यायचं हा एकमेव असा उठाव आहे किंवा ही एकमेव अशी आदिवासी कम्युनिटी आहे की जिनं स्वतःच सरकार तयार केलं होतं पाच हजार संतांना एकत्रित घेऊन किती पाच हजार संताळांना एकत्रित घेऊन यांनी स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं होतं स्वतःचं सरकार निर्माण केलं होतं आणि मग यांनी पहिल्यांदा नारा दिला करो या मरो अंग्रेज हमारी माती छोडो करो या मरो अंग्रेज हमारी माती छोडो क्यों हमारी माटी छोडो क्योंकि तुम्ही हमारे उपर बहुत जुलूम करते हो मग त्याच्यामध्ये भूमिकर अधिकाऱ्यांचं दुर्वर्तन जे लोक टॅक्स गोळा करायला यायचे मग ब्रिटिशांचे असणारे जे काही विविध महसुली पद्धती आहे त्याच्यामध्ये रयतवारी आहे महालवारी आहे त्याच्या काही वेगवेगळ्या जमीनदारी आहे जागीरदारी आहे याच्या काही वेगवेगळ्या पद्धती आहेत या वेगवेगळ्या वेग पद्धतीतून या संथाळ लोकांचं या ठिकाणी शोषण झालेलं आहे आणि ज्या वेळेस शोषण होईल त्यावेळेस यांनी उठाव केलेला आहे का विषय लक्षात हा आता बघा इथं प्रदेश कुठं आहे हा राजमहल हा वेस्ट बंगाल राजमहल टेकड्या तुम्ही भूगोलमध्ये बघाल हा मग इथं बघा आता यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे की एक लडवय पाना आहे ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये मराठे जसे लढवय्ये होते त्यांच्यासोबत इतर बांधवही मराठ्यांच्या खांद्याला खांदा लढत होते तसं त्या भागामध्ये सर्वाधिक लढाऊ जमात म्हणून या संथाळांच्याकडे पाहिलं जातं म्हणून कार्ल मार्क्स म्हणतो भारतात मध्ये झालेली पहिली जनक्रांती ह्या संथाळांचा उठाव आहे मग यांची हत्यारं कुठली यांची हत्यारं धनुष्यमान यांचं हत्यार कोणतं भाला हा क्लिअर आहे लक्षात घ्यायचं हे महत्वाचं भाग आपल्यासाठी हम्म बघूया आता आपण पुढं नेतृत्व कोणी केलं सिद्धू आणि कान्हू तुम्हाला माहित आहे का सिद्धू आणि कान्हू कोण आहेत त्यांची आडनावं काय आहेत आता भारताचे राष्ट्रपती जे आहेत द्रौपदी मुर्मूजी यांची आडनावं मुर्मू आहेत सिद्धू आणि कान्हू मुर्मू आडनाव काय त्यांचं मुर्मू आडनाव आहे मुर्मू हा लक्षात घ्यायचं मुर्मू हा लक्षात घ्यायचं मुर्मू मुर्मू सिद्धू मुर्मू आणि कान्हू मुर्मू त्यांच्या वडिलांचं नाव सिद्धू मांझी मुर्मू कान्हू मांजी मुर्मू क्लिअर आहे का हा बघा मग याचा परिणाम काय झाला संथाळांचा राग शांत करण्यासाठी सरकारला स्वतंत्र संथाळ जिल्हा निर्माण करावा लागला आणि इतिहासामध्ये ही एकच घटना आहे अशी की जिथं त्यांच्यासाठी वेगळा प्रदेश करावा लागला मग लक्षात घ्यायचं ब्रिटिशांनी यांची दखल घेतलीये ब्रिटिशांनी यांना ओळखलेलं आहे की यांच्यापासून आपला धोका होऊ शकतो अहो ब्रिटिश त्यांच्याकडे त्यावेळेस ब्रेसबाउनच्या बंदुका होत्या आणि मग या ब्रेसबाउंडच्या बंदुकीतून तुम्ही कारतूस भरेपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये गोळी ती बंदूक तुम्ही लोड करेपर्यंत तुमचा जीव जायचा ना यांच्या बाणातून क्लिअर आहे का समजून घ्यायचं ती घटना डोळ्यासमोर आणा तेव्हाची तेव्हाची घटना जर का डोळ्यासमोर आणली तर इतिहास हा डोळ्यासमोर उभाच राहणार आहे हा बघा मग आता याच्यामध्ये काय आहे येस घोष वाक्य बघा करा किंवा मरा इंग्रजांनो आमची माती सोडा याचा अर्थ करो या मरो अंग्रेज हमारी माती छोडो म्हणजे त्यावेळेस त्यांना कळालेलं आहे अहो शिकलेले नाहीयेत अशिक्षित आहेत तरी देखील त्यांच्यामध्ये राष्ट्रवाद किती भरलाय बघा कुठून कुठून राष्ट्रवाद भरलाय कुठून कुठून अगदी महत्वाचं बघा हे त्याच्यानंतर बघा येतं इथे पुढं उठावाची सुरुवात बघा कुठं झाली उठावाची सुरुवात झाली भोगना भोगनाडीह भोगना डीह आता भोगनाडीहपासून उठावाची सुरुवात का झाली कारण हे सिद्धू आणि कान्हू यांचं जन्म ठिकाण आहे आता सिद्धू आणि कान्हू यांच्या सहित हे सगळे सहा बनी भावांड मग ही सहाच्या सहा बणी भावांड याच्यामध्ये काय झाली या उठावामध्ये सामील झालेत यांच्या बहिणी म्हणजे चार भाऊ आणि दोन बहिणी संपूर्ण फॅमिली याच्यामध्ये किंवा या संपूर्ण फॅमिलीचा याच्यामध्ये समावेश झालाय बघा यस हा येस तीस जून अठराशे पंचावन्न रोजी चारशे गावातील पाच हजार संथाळांनी आपलं सरकार स्थापन केलं आपलं सरकार स्थापन केलं यामध्ये सिद्धू हा राजा होता कान्हू हा मंत्री होता चांद हा मंत्री होता भैरव हा सेनापती होता हा लक्षात यायचं म्हणजे हे चार भाऊ आहेत हे चारही भाऊ आहेत लक्षात यायचं सिद्धू कान्हू चांद भैरव हे चार भाव आहेत आणि त्यांच्या दोन बहिणी एकीचं नाव आहे फुलोराणी आणि दुसरीचं नाव मला आठवत नाहीये पण लक्षात घ्या हे एकूण सहा बनी भावंड आहेत म्हणजे चारच्या चार भावंड चार यांनी या सरकारमध्ये राजा कोण आहे सिद्धू कान्हू मंत्री आहे चांद मंत्री आहे भैरव सेनापती आहे बघा त्याच्यानंतर ऑगस्ट अठराशे पंचावन्नला सिद्धू व कान्हू या दोघांना पंचकाठी या ठिकाणी फाशी दिली का फाशी का द्यायची ब्रिटिशांचा सर्वाधिक जोर जर समजा कोणत्या क्रांतिकारकांनी किंवा कोणता उठाव जर जास्त ऍक्टिव्ह होत असेल तर त्या क्रांतिकारकाला लगेच फाशी द्या का बरं कारण त्याला फाशी दिल्यानंतर चार चौघांच्या मनामध्ये भीती निर्माण होते पण भारतामध्ये तसं होताना दिसत नाहीये ज्या ज्या वेळेस जेवढ्या जेवढ्या लोकांना जेवढ्या जेवढ्या क्रांतिकारकांना फाशी दिली तेवढ्या तेवढ्या तीव्र पद्धतीनं या भारतामध्ये या भारतभूमीमध्ये हा उठाव चालू झालेला आहे किंवा या उठावाला जास्त गती मिळालेली आहे हा बघा आता पुढं आहे या ठिकाणी भारतातील पहिली जनक्रांती असं कार्ल मार्क्स म्हणतोय होऊ शकतं का नाही प्रश्न कुठल्या पुस्तकात वाचलो तुम्ही आतापर्यंत सांगा मला याला भारतातील पहिली जनक्रांती कोण म्हणतोय कार्ल मार्क्स संथाळांचा जो काही संथा उठाव आहे हा संथाळांचा उठाव भारतातील पहिली जनक्रांती या नावानं ओळखला जातो कुठं वाचलंय तुम्ही आतापर्यंत हा बघा फक्त समजून घ्यायचं आपल्याला माहिती असावं दोन हजार दोन साली भारत सरकारकडून यांच्या नावाचं जे काही टपाल आहे या टपालाच्या तिकिटाचं अनावरण करण्यात आलेलं आहे हा लक्षात यायचं बघा आता बघायचं आपलं दक्षिण भारतातील उठाव आता एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे बघा पुढं आपण बघायचं जाऊन पुढं आपल्याला जाऊन बघायचं आहे मी तुम्हाला नकाशा दाखवेन की नेमका हा उठाव कुठं घडलेला आहे उत्तर भारतामध्ये यस उत्तर भारतामध्ये सर्वाधिक उठाव झाले का दक्षिण भारतामध्ये सर्वाधिक उठाव झाले हे आपल्याला बघायचंय आता आपण आहे दक्षिण भारतातील उठाव दक्षिण भारत हा पूर्णपणे शांत होता लक्षात घ्या बघा काय दिसतंय तुम्हाला या ठिकाणी दिसतं तुम्हाला कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश केरळ तामिळनाडू हा जो भाग आहे या भागामध्ये उठाव कमी झालेले तर या भागामध्ये उठाव कमी का झाले हो का उठाव कमी झाले या भागामध्ये सांगतो ना बघा हे युरोपियन भारतामध्ये आले बरोबर सोळाशेला आले किंवा त्याच्या अगोदर युरोपियन भारतामध्ये आले पण सोळाशेला या युरोपियनांच्या पैकी वासी म्हणजेच ब्रिटिश लोक भारतामध्ये आले आले का सोळाशेला त्याच्यानंतर इथली सगळ्या परिस्थितीचा फायदा घेतला आणि अठराशे तेराला मी तुम्हाला काल सांगितलं होतं की क्लिबर फोर्स यांच्या अध्यक्षतेखाली किंवा यांच्या सांगण्यावरून इतर युरोपियन मिशनरी भारतामध्ये आल्या आणि इतर युरोपियन मिशनरी सॉरी ख्रिश्चन मिशनरी भारतामध्ये आल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आणि मग त्या भारतामध्ये आल्या भारतामध्ये आल्यानंतर त्यांना वर्ण व्यवस्था ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि या शूद्रांना टार्गेट केलं आणि काल आपण बघितलं होतं की त्यांनी काय काय सोयी सुविधा दिल्या होत्या आणि सर्वाधिक जे काही शूद्र आहेत हे सगळे या भागामध्ये होते आणि मग या सगळ्या लोकांना यांनी दिल्या त्या लोकांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला मग मी तुम्हाला कालही सांगितलं होतं की ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या वृत्तीप्रमाणे इथले सगळे लोक शांत राहिलेत बिकॉज त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केलेला आहे दक्षिण भारत का शांत होता आत्ता उत्तर सांगितलं क्लिअर आहे का महत्वाचं आहे बघा दक्षिण भारत का शांत होता तर यासाठी शांत होता विजयनगर राजाचं बंड बघा कुणाचं हे जे काही बंड झाले आहेत ना अन्याय झाला की बंड झालाय अन्याय झाला की बंड झालाय कुणाचं काय तर कुणाचं काय बघा विजयनगरच्या राजाचं बंड बघा सतराशे पासष्ट मध्ये इंग्रजांनी दक्षिण भारतातील विजगापट्टणम कासिमगोटा अ चिकाकोलचा राजाचं राजपथ धोक्यात आणलं होतं का राजपद धोक्यात आणलं होतं माहिती आहे का तैनादी फौज यासाठी आणलं होतं जे काही तैनाती फौज आहे या तैनाती फौजेमुळे यांचं जे काही राज्य आहे हे राज्य धोक्यात आलेलं आहे हा त्याच्यानंतर बघा इथं याचं कारण काय आहे विजयनगरच्या राजाकडून ब्रिटिशांची रकमेची वारंवार मागणी व वा रक्कम वाढू लागली व वा आपलं लष्करी सैन्य बरखास्त करावं असा इंग्रजांचा वार्ता दबाव म्हणजे तुम्ही काय करायचं सा, तुमचं सैन्य सोडा आणि आमचं घ्या तुमचं सैन्य सोडा आणि आमचं सैन्य घ्या आणि मग पुन्हा काय करा तुमचं लष्कर बरखास्त करून टाका जी खंडणी घेतली जायची ही खंडणी वारंवार खंडणी वाढायलाच लागली मागणी वाढायलाच लागली मग मागणी वाढल्यानंतर आता यांनी ठरवलं की आता करो या मरो काय करा करा बंड बघा आता दिवाण वेळा थंपीचं बंड त्याच्यानंतर दुसरं आहे हे आहे बघा यांनी काय केलं कारण तैनात फौजीची रक्कम देण्यास टाळ केली यांनी सरळ सांगितलं की आपल्याकडे काही पैसा नाहीये त्याच्यामुळे आम्ही काय उठाव किंवा आम्ही तुम्हाला पैसा देऊ शकत नाही म्हणून यांनी काय केला उठाव केला बघा दक्षिण भारतामध्ये हे दोनच उठाव झाले आहेत त्याच्यानंतर बघायचं आपल्याला पाळेगारांचा उठाव आता हा पाळेगारांचा सा उठाव सहसा आपण शेतकरी चळवळीमध्ये घेणार होतो पण या ठिकाणी विषय निघालेलाच आहे म्हणून आपण घेतलेलं आहे आता पाळेगार म्हणजे शेतकरी होय बरं का लक्षात घ्यायचं पाळेगार म्हणजे कोण आहेत हे एक शेतकरीच आहेत आणि मग दक्षिण भारतामध्ये उठावाचं कारण बघा अतिरिक्त महसूल गोळा केला यांनी काय केला अतिरिक्त महसूल गोळा केला जो प्रमाणाच्या बाहेर आहे जो प्रमाणाच्या बाहेर आहे मग लक्षात घ्यायचं त्यावेळेस शेतकऱ्यांचं आहोत दोन वेळेच्या ममची पंचायत होती तर ब्रिटिशांनी किंवा ब्रिटिशांना या सरकारने किंवा ब्रिटिशांना या शेतकऱ्यांनी कुठून टॅक्स द्यायचा आणि मग त्या ठिकाणी असणारा समजा काही नॅचरल कॅलॅमिटी आली महापूर आला दुष्काळ पडला मानवनिर्मित आलं किंवा त्या ठिकाणी टोळधाड आली काही प्रकारचं जरी नुकसान झालं तरी शेतकऱ्याचं मरण मात्र शंभर टक्के ठरलेलं होतं आणि आजही तेच घडतंय हीच सगळ्यात ही मोठी शोकांतिक आहे क्लिअर आहे बघा मताशी सहमत असालच तुम्ही काहीच अडचण नाहीये कारण बऱ्यापैकी आपण सगळी शेतकऱ्यांची मुलं आहे मग इथं लक्षात घ्या हे ठिकाण आहे बघा कुठं पाळेकरांचा उठाव कुठं झाला पाळेकरांचा उठाव हा आंध्र प्रदेश मैसूर मद्रास कर्नूल विशाखापट्टणम या ठिकाणी झालाय आणि असं जे काही नेतृत्व आहे हे नेतृत्व कुणी केलंय हे नेतृत्व केलंय नरसिंह रेड्डींनी नेतृत्व केलंय कुणी केलंय याचं नेतृत्व नरसिंह रेड्डी यांनी याचं नेतृत्व केलंय बघा पाळेगारांचा उठाव म्हणजे कळालं तुम्हाला पाळेगार म्हणजे हे एक शेतकरीच आहेत त्यांच्या उठावाचं कारण आहे की अतिरिक्त प्रमाणामध्ये जे काही ब्रिटिशांनी महसूल जे काही महसूल वसुली केली याच्या विरोधामध्ये यांनी हे उठाव केलाय आणि याचा एकूण प्रदेश कुठं आहे आंध्र प्रदेश मैसूर मद्रास कर्नूल विशाखापट्टणम आणि येस या भागामध्ये आहे बघा भागा हे पाळेगारांचा उठाव आपण शेतकरी उठावामध्ये बघणार होतो पण बघूया इथंच हा सगळ्यात महत्वाचं ब्रिटिश किती हुशार होते हा लक्षात घ्यायचं ब्रिटिश किती हुशार होते याचं एक चांगलं उदाहरण मी तुम्हाला सांगतो आता बघा काय दिसतंय तुम्हाला <coughs> सर नकाशा दिसतोय अगदी गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे बघा अठराशे सत्तावन्न स्वतंत्र लढा तुम्हाला जिथं पिवळं दिसतंय ना पिवळं तो सगळा प्रदेश ब्रिटिशांनी व्यापलेला आहे किती हुशार आहेत बघा ते आता जर का या ठिकाणी आले तर हा सगळा कोस्टल एरिया आहे बघा इथं त्यांनी जागा सोडली नाही सगळा म्हणजे सगळा कोस्टल एरिया आहे हा या ठिकाणी जे काही जंगल आहे या जंगल पुन्हा जर समजा हे इकडं आले तर उत्तर भारतीय गाळाचे मैदानी प्रदेश उत्तर भारताचे गाळाचे मैदानी प्रदेश जिथं गंगा ब्रह्मपुत्रा सिंधू आता सिंधू इकडे गेली पण या ज्या काही नद्या आहेत तिच्या उपनद्या आहेत या उपनद्यांनी किंवा हिमालयातून येणाऱ्या ज्या काही नद्या आहेत इकडचा हा हिमालय इकडचा असणारा हिमालय यातून उगम ज्या सगळ्या नद्या आहेत या सगळ्या नद्यांच्या प्रदेशामध्ये या लोकांनी स्वतःला जिंकलेलं आहे किंवा स्वतःला या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं आहे का बरं ठेवलेलं आहे हम्म का बरं ठेवलेलं आहे यांनी लक्षात घ्यायचं इथं गेलेत का बघा राजस्थानला हा वाळवंटात गेलेत का गेलेत का नाही गेले इथं गेलेत का हिमालयामध्ये हा बघा हा वरचा भाग आहे किंवा इकडे पण नंतर वाळवंट बघा अफगाणिस्तानाकडे इकडे गेलेत का नाही गेले इथला भाग जो आहे हा डोंगर दऱ्यांचा भाग आहे गेलेत का इकडं नाही गेले म्हणजे बघा जो बंगाल आहे ना या ठिकाणचा बंगाल या बंगालचा एक नवाब होता अलीवर्दीचं नाव आणि त्या अलिवर्दीचा नातू सिराज उद्दवला की ज्या सिराज उद्दोलाचा प्लासीच्या लढाईमध्ये शिरच्छेद करण्यात आला होता मग हा आलीवरती जो आहे ना बंगालचा शासक किंवा बंगालचा नवाब याने ब्रिटिशांना मधमाशाची संकल्पना दिली होती किंवा मधमाशाची उपमा दिली होती मधमाशी मधमाशी काय करते फुलावरती बसते मकरंद शोषून झाला की त्या फुलावरून उडून दुसऱ्या फुलावरती जाऊन बसते म्हणजे ब्रिटिश देखील असेच आहेत जोपर्यंत समोरच्याकडून फायदा आहे तोपर्यंत फायदा करून घेतात नंतर मात्र त्याला बाजूला सारतात क्लिअर आहे मग या ठिकाणी बघा सगळं ब्रिटिशांनी हे सगळा भाग जिंकून घेतलाय बरं ठीक आहे आता आपण मगाशी बघितलं होतं सर हा जो भा अठरा सत्तावन्नचा उठाव आहे हा उत्तर भारतामध्ये सर्वाधिक ऍक्टिव्ह आहे उत्तर भारतामध्ये सर्वाधिक ऍक्टिव्ह आहे असं आपण बघितलं होतं बघा मला सांगा आता उत्तर भारतामध्ये सर्वाधिक ऍक्टिव्ह म्हणजे कुठं आहे हा तुम्हाला कुठं दिसतोय उत्तर भारतामध्ये सर्वाधिक ऍक्टिव्ह दिसतो ना आपण वारंवार वाचत आलो की उत्तर अठरा सत्तावनच्या उठावाचं लोन हे उत्तर भारतामध्ये सर्वाधिक होतं मग उत्तर भारतामध्ये सर्वाधिक म्हणजे संपूर्ण उत्तर भारत होता का हो बिलकुल नाही लक्षात घ्यायचं बघा हा जो एवढा प्रदेश दिसतोय ना याच प्रदेशामध्ये हा उठाव झालेला आहे मग बघा या ठिकाणी कोणकोण कौन आहे बरेली इटावा लखनौ अयोध्या अलाहाबाद कालपी कानपूर झाशी आग्रा मथुरा मेरठ दिल्ली मुझफ्फरनगर त्याच्यानंतर कोणा बनारस जबलपूर सागर नागपूर दिनापूर जगदीशपूर बारमपूर बराकपूर ढाका चितगाव इंदोर महू औरंगाबाद सातारा कोल्हापूर नरगुंद नसिराबाद फिरोजपूर लाहोर शिकारपूर कराची या भागामध्ये उठाव झालेत मग तुम्ही का म्हणता की संपूर्ण उत्तर भारतामध्ये उठाव झालाय संपूर्ण उत्तर भारतामध्ये उठाव झालाय का नाहीये मग आजच्या उत्तर प्रदेश बिहार या भागामध्ये आणि तेव्हाच्या संयुक्त प्रांतामध्ये संयुक्त मध्य प्रांतामध्ये लक्षात घ्यायचं त्याच भागामध्ये उठाव झालेले आहेत संपूर्ण उत्तर भारतामध्ये उठाव झालेले नाहीत क्लिअर आहे का संपूर्ण भारतामध्ये उठाव नाही झाला हा इथं बघा हा दक्षिण भारत शांत आहे हा मध्य भारत आहे हा ज्याच्यामध्ये सध्याचा महाराष्ट्र आहे कुठं सांगा बरं मला दक्षिण भारतामध्ये उठाव दाखवा मला हा नरगुंद कोल्हापूरचा उठाव आहे त्याच्यानंतर कोल्हापूर आहे सातारा आहे औरंगाबाद आहे दक्षिण भारत हा पूर्णपणे शांत आहे एका दुसरा कुठंतरी उठाव झालेला आहे तोही ब्रिटिशांनी मोडून काढलेला आहे कारण या ठिकाणी असणारं ख्रिश्चनांचं सर्वाधिक वास्तव्य आणि अठराशे तेराच्या कायद्यानुसार सर्वांतर झालेलं धर्मांतर या ठिकाणी आहे बघा मग सेम आहे दाखवा मला इकडे कुठं पूर्व भारतामध्ये उठाव आहेत पूर्व भारतामध्ये मला तुम्ही उठाव दाखवा कुठे आहे ठिकाणी आपण काय बघितलं होतं आसाम बघितला होता आसामचे आहोम बघितले होते गारो खासिया बघितले होते म्हणजे ठराविक उठाव घडलेले आहेत बंगाल प्रांतामध्ये पण या पूर्वेकडे कुठं उठाव घडलेत इकडे या जंगल भागामध्ये कुठं उठाव घडलेत नाही उठाव कुठं घडले याच भागामध्ये उठाव घडले याच भागामध्ये का बरं या भागामध्ये जरा जॉग्रॉफिकली विचार करा कारण हा कसला आहे हा उत्तर भारतीय पर्व उत्तर भारतीय गाळाचं मैदानी प्रदेश आहे की ज्या नद्या या हिमालयातून उगम पावतात आणि पुन्हा या ठिकाणी वाहत येतात आणि अरबी समुद्राला सॉरी या ठिकाणी बंगालच्या उपसागराला येऊन मिळतात पूर्ववाहिनी नद्या हा क्लिअर आहे का समजून घ्यायचं फक्त काय आहे कन्सेप्ट क्लिअर झाले की डोळ्यासमोर इतिहास उभा राहतो मग इथेच लढले असतील ना मग लगेच इकडं कुठं पंजाब हरियाणा त्या ठिकाणी लगेच कुठं आपल्या लढाया झाल्या पाणीपतच्या लढाया झाल्या कुरुक्षेत्र इकडंच आहे महाभारतातलं हरियाणाला रिलॅक्स व्यवस्थितपणे अभ्यास करायचा अभ्यास कमी कर करा पण चांगला करा काय अडचण असेल नंबर आहे मी आहे हा बघा असं आहे हे कळालं तुम्हाला आता कळालं असेल इथं की संपूर्ण भारतामध्ये उठाव झाला होता का संपूर्ण भारतामध्ये उठाव झाला होता का नाही ना संपूर्ण भारतामध्ये उठाव झाला इथं फक्त उत्तर भारत मग सर समजा आयोगानं तुम्हाला प्रश्न विचारला हा आपण असं म्हणू शकतो की उत्तर भारतामध्ये थोडं प्रमाण त्याचं जास्त आहे उत्तर भारतामध्ये पण संपूर्ण उत्तर भारत जर काय करून तुम्हाला विचारलं तर शंभर टक्के चुकीचं आहे संपूर्ण उत्तर भारत असं येऊच शकत नाही लक्षात घ्या आला असं लक्षात आता बघूया आपण आता खऱ्या अर्थानं बघायचं आपल्याला की अठरा सत्तावन्नचा उठाव का झाला का घडला बघा कंपनीचं साम्राज्यवादी धोरण या कंपनीच्या साम्राज्यवादी धोरणामध्ये दोन नग आहेत दोन नग हा हो त्यांना आपण नगच म्हणूया की ज्यांच्याशिवाय भारताच्या म्हणजे ज्यांच्याशिवाय ब्रिटिशांच्या राजकीय इतिहासाचा किंवा राजकीय जो इतिहास आहे तो पूर्ण होऊ शकत नाही ती ती दोन नावं म्हणजे एक म्हणजे वेलसली लॉर्ड वेलसली आणि दुसरा म्हणजे डलहौसी दुसरा म्हणजे डलहौसी या दोघांनी वेलसलीनं त्यांना ती फौज लावली आणि या ठिकाणी असणार जो काही डलहौसी आहे या डलहौसीने काय केलं या डलहौसीनं संस्थानं खालसा केली आणि मग साम्राज्याचा विस्तार हळूहळू हळूहळू होत गेला क्लिअर आहे सुरुवातीला त्यांनी झाशी घेतलं नंतर सातारा घेतलं नंतर सबळ संबळपूर घेतलं उदयपूर बोरचा बघाट उदयपूर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी हळूहळू 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 घेतलेल्या आहेत बघा लक्षात घ्यायचं कसं केलं त्यांनी सुरुवातीला एक भाग घेतला नंतर दुसरा भाग नंतर तिसरा भाग सगळं त्यांनी एकदाच गिळंकृत म्हणजे खाऊ का काय करू आस खाऊ का गिळू असं नाही केलेलं टप्प्या टप्प्यानं यांनी काय केलं हे त्याच्यावरती फोकस केलेलं आहे हे लक्षात घ्यायचं आहे कंपनीचं साम्राज्यवाद धोरण दोन व्यक्ती महत्वाचे आहेत वेलसले आणि लॉर्ड डलहाऊसी हे आपण आता लक्षात घ्या हे मॅरेथॉन आहे इथं माझ्यावरती काही मर्यादा येतात मला तुम्हाला खूप काही सांगायचं असतं सा। त्याच्यामुळे तैनाती फौज वगैरे जे काही ते बघून घ्या लॉर्ड वेलसलीची तैनाती फौज अगदी बरोबर आहे बघा मी राजकीय कारण सांगतोय राजकीय मग आता कंपनीचं जे प्रशासन आहे मग कंपनीकडे बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि बोर्ड ऑफ कंट्रोल असे दोन विभाग होते ना क्लिअर आहे एक व्यापार बघायचा आणि एका राजकारण बघायचं बोर्ड ऑफ कंट्रोल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मग हे जे काही बोर्ड ऑफ डायरेक्टर बोर्ड ऑफ कंट्रोल आहेत हे देखील काम करत होते ना मग याच्यामध्ये राजकीय भाग यायचा ना राजकीय भाग यायचा ना मग संस्थानाचं विलिनीकरण आणि खालसा कोण यासाठी डलहौसी यासाठी कोण होता डल हाऊसी होता डलहौसी लक्षात घ्यायचं ज्यावेळेस हे संस्थान खालसा करत होते त्यावेळेस थॉमस मॉन्ड्रोनं एक स्टेटमेंट केलेलं आहे की भारतामध्ये असणारी जी काही का संस्थानिक आहेत ही संस्थानिक जिंकून घेणं आमच्यासाठी म्हणजे ब्रिटिशांसाठी गौरवास्पद आहेत कौतुकास्पद आहेत पण वेगळ्या प्रकारे अनुचित प्रकारे त्यांना जिंकून घेतणं हे आम्हाला पसंत नाहीये म्हणजे एका प्रकारे थॉमस मंड्र याला विरोध केलाय लॉर्ड डेलहाऊसीनं ज्यावेळेस दत्तक वारसा ना मंजूर या तत्वाखाली सातारा संस्थान खालसा केलं होतं त्यावेळेस मुंबईचा जो काही गव्हर्नर आहे किंवा या ठिकाणी सातारा संस्थान किंवा सातारा संस्थानामध्ये असणारा जो काही सरकारी वकील आहे ज्याचं नाव ग्रँड डफ ह्या ग्रँड डब पण देतो की मुंबईच्या गव्हर्नरने याला सांगितलं होतं की हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाचं स्वराज्य आहे संस्थानिक आहे हे खालसा करू नका तरी देखील डल हे संस्थान खालसा केलं मग भारतामध्ये हे सुरुवातीला मी काल सांगितलं होतं की एका हातामध्ये आणि एका हातामध्ये तलवार घेऊन ही लोक भारतामध्ये आले होते व्यापार करायसाठी आले होते कशासाठी आले होते व्यापार करायसाठी आले होते मग यांना भारतामध्ये सत्ता विस्तार करायला ब्रिटिश पार्लमेंटनं किंवा तिथल्या राजा किंवा राजे राणीने सांगितलं होतं का नाही तसे पुरावे पण आहेत त्या विषय लक्षात यांनी काय केलं या ठिकाणी कंपनीचा हळूहळू हळूहळू विस्तार केलेला आहे हा फक्त एवढं समजून घ्या त्याच्यानंतर पदव्या आणि पेन्शन त्यांनी रद्द केल्या यस वेगवेगळ्या ज्या काही पदव्या त्यांना दिल्या जायच्या पदव्या पेन्शन हे सगळं रद्द केलं वेतन इनाम व जागीरदारी ही देखील जप्त केले आहेत ही राजकीय कारण आहेत बघा चला मला तुम्हाला जिथं जास्त समजून सांगायचं सा ना त्याच्यावरती आपण जास्त वर्क करूया हे कॉमन आहे आर्थिक कारण काय देशी उद्योगधंद्यांचा राहास झाला देशी उद्योगधंद्यांचा र्रास कसा झाला शून्य मिनिटामध्ये सांगणार अठराशे तेराचा सा कायदा अठराशे तेराच्या कायद्यानुसार भारतामध्ये शिक्षणाची तरतूद चालू केली दरवर्षी एक लाख रुपये तरतूद करण्यात आली होती त्याच्यानुसार भारतामध्ये कारकून तयार केले हे कारकून ब्रिटिशांचा गोडवा गाण्यासाठी होते याच कारकून वर्गाने भारतामध्ये या ब्रिटिशांचा जो काही व्यापार आहे हा व्यापार वाढवलेला आहे यांनी या ठिकाणी त्यांच्या मालाची जाहिरात केलेली आहे आणि मग हे काय करायचे ब्रिटिश जे आहेत हे भारतातून कच्चा माल इंग्लंडला घेऊन जायचे त्यावेळेस इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली होती आणि इथून कच्चा माल घेऊन जाऊन ते तिथं घेऊन जायचे तिथं पक्का माल तयार करायचे भारतामध्ये आणायचे आणि भारताच्या बाजारपेठेमध्ये जो जास्त मालाला किंवा जास्त किमतीला मिळणारा जो काही शेतकऱ्याचा किंवा भारतीय माल आहे याच्या तुलनेत ते कमी पैशामध्ये विकायचे मग मला सांगा एखादी गोष्ट जर का तुम्हाला दहा रुपयामध्ये मिळत असेल आणि दुसऱ्या बाजूला त्याची किंमत जर का तीस रुपये असेल तर तुम्ही कुठलं घ्यालो बर तीस रुपयाच्या तुलनेमध्ये नेहमी दहा रुपयाला मिळणारा माल हा कसलाय चांगला आहे स्वस्त आहे टिकाव आहे रंगीबिरंगी आहे म्हणजे मशिनीवरती तयार होणारा माल आणि हातावरती तयार होणारा माल याच्यातून काय झालं की भारतीय उद्योगधंद्यांचा रास झाला हे कारागीर देशोधडीला लागले आणि मग पुन्हा यांच्यावरती अन्याय झाला अत्याचार झाला यांनी लगेच घेतला अठरा सत्तावन्नच्या उठावामध्ये सहभाग वेळोवेळी त्यांनी उठाव घेतलेला आहे लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर पुन्हा बघा शेती संबंधी उदासी धोरण ब्रिटिशांनी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या लावलेल्या ज्या काही महसुली पद्धती आहेत ज्याच्यामध्ये जागीरदारी असेल ज्याच्यामध्ये कायमधारा असेल सॉरी कायमधारा जे आहे त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये महालवारी आहे रयत वारी आहे ह्या वेगवेगळ्या पद्धती मौजेवारी पद्धत आहे खोती पद्धत आहे बोली पद्धत आहे ह्या वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या भागांच्या मध्ये लावल्या वेगवेगळ्या भागांच्या मध्ये वेगवेगळ्या महसुली पद्धती जरी लावल्या असतील तरी देखील उद्देश एकच आहे शेतकऱ्याची पिळवणूक करणं मग मा मला सांगा शेतकऱ्याची पिळवणूक नाही का झाली या शेतकऱ्यांच्या वरती लक्षात घ्यायचं या शेतकऱ्यांच्या वरती तुम्ही निळीची सक्ती केली बंगाल प्रांतामध्ये आणि मग त्याच्या विरोधामध्ये अठराशे एकोणसाठ ला या भारतामध्ये शेतकऱ्यांचा पहिला उठाव झाला ज्याला निळीचा उठाव म्हणतात आणि या निळीच्या उठावाचं वर्णन दिनबंधू मित्रांनी त्यांच्या नील या नाटकामध्ये केलेलं आहे आणि या नील दर्पण नाटकामध्ये शेतकऱ्यांच्यावरती कसा अन्याय होतोय कसा अत्याचार होतोय हे ज्यावेळेस इंग्लिशमधून जेम्स लीग यांना दाखवायचा प्रयत्न केला जेम्स लीग यानं या नील इंग्रजी इंग्रज भाषेमध्ये रूपांतर केलं मग हा एक चांगला माणूस होता याने त्या ब्रिटनच्या पार्लमेंटवरती जगाच्या व्यासपीठावरती तो विषय मांडला की भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे असणारे जे काही कर्मचारी आहेत हे कशाप्रकारे अन्याय करतायत तर या जेम्स लीगला या लोकांनी हाल हाल करून मारून टाकलं होतं एका विषय लक्षात हे फक्त समजून घ्या बाळण हे काय आहे फक्त समजून घ्या हा पुढे बघा शेती संबंधी उदासीन धोरण आहे क्लिअर आहे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे उठाव झाले होते त्यांचे त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला बघायचं आहे हिंदी जनतेची आर्थिक पिळवणूक केली यस अगदी बरोबर आहे हिंदुस्थानची जी काही लक्ष्मी आहे ही हिंदुस्थानची लक्ष्मी दर्या पार जाऊ लागली हिंदुस्ताची लक्ष्मी दर्या पार जाऊ लागली महादेव गोविंद रानडे गोपाळकृष्ण गोखले रमेशचंद्र दत्त क्लिअर आहे का यासारखे जे काही विद्वान आहेत जे आर्थिक विचारवंत आहेत या आर्थिक विचारवंतांनी याच्यावरती टीका केली दादाभाई नवरूजी त्यांनी तर ग्रंथच लिहिला की ड्रेन ऑफ तरी म्हणजे भारतातून संपत्ती वहनाचा सिद्धांतच त्यांनी त्या ठिकाणी काय केलं आहे मांडलेलं ला बघा लक्षात घ्यायचं सा। शेत साऱ्यासाठी शेतकऱ्यांच्यावर अन्याय अत्याचार केला बरोबर आहे ही आर्थिक कारण आहेत लक्षात घ्यायचं आर्थिक कोणते आहेत सामाजिक कोणते राजकीय कोणते आहेत हे एकदा फक्त लक्षात घ्या तुम्हाला प्रश्न विचारतं खाली पैकी कोणती एक कारण किंवा सामाजिक का आहेत किंवा नाहीत आर्थिक आहेत किंवा नाहीत विचारतो बघा आता सामाजिक आणि संस्कृती बघा भारतीयांना तुच्छतेची वागणूक अ कधी कधी असं म्हटलं गेलेलं आहे की या भारतामध्ये जे आहे त्या भारतीय लोकांना ते रानटी समजायचे रानटी काळे समजायचे काळे वर्सेस गोरे असा एक संघर्ष रानटी वर्सेस सुशिक्षित असा संघर्ष म्हणजे ते स्वतःची जी काही संस्कृती आहे या स्वतःच्या संस्कृतीला चा? ते चांगलं समजायचे पण आपल्या संस्कृतीला मात्र ते कमी समजायचे म्हणजे स्वतःचा बाबू आणि लोकाचं कार्ट बरोबर आहे हा समजून घ्यायचं हिंदी संस्कृती व समाज जीवनावरती आघात यस जातीभेद रद्द करण्याचा त्यांनी कायदा केला बघा त्यांनी जातीभेद करण्याचा कायदा रद्द केला चांगली गोष्ट आहे पण ते आपल्या लोकांना पचली नाही ना आपल्या लोकांना ते पचलं नाही आपल्या लोकांना ते पचलं नाही कारण आपण वर्षानुवर्ष या धर्माच्या नावाखाली या जाती व्यवस्थेच्या नावाखाली अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा यांच्यामध्ये अडकलो होतो आणि मग यांच्या दलदलीमध्ये अडकलं असताना आपण अचानकपणे वर निघणार कसं ना मग यांनी तर चांगलं काम केलं आता लक्षात यायचं ब्रिटिशांनी हे का काम केलं कारण बाराशे दहा मध्ये इंग्लंडमध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचा जन्म झाला ज्यावेळेस युरोप हा अनियंत्रित राजशाही सत्तेनं जळत होता त्यावेळेस त्या, त्या युरोपमध्ये एक देश असा होता की जो स्वतःबद्दल व्यक्ती स्वातंत्र्य राष्ट्रवाद राष्ट्रप्रेम यासारख्या गोष्टींनी बहरून गेला होता त्या देशाचं नाव इंग्लंड आणि हे इंग्लंडवासींनी या भारतावरती राज्य केलं आणि या भारतामध्ये असणारा बालविवाह हुंडाबंदी सतीप्रथा जाती व्यवस्था या ठिकाणी असणारी जी काही चतुर्वर्ण व्यवस्था ही सर्व व्यक्त पाहिली आणि व्यक्ती स्वातंत्र्याचे उपभोक्ते असणारे ब्रिटिश यांनी हे कायदा लागू केला आणि त्यांनी हे मोडून काढायचा प्रयत्न केला कळाला की त्यांनी का प्रयत्न केला कारण व्यक्ति स्वातंत्र्याचा जन्म हा इंग्लंडमध्ये झालाय बाराशे दहा मध्ये कायद्यासमोर समानता हे तिथं आहे म्हणून लॉर्ड लिन लिद्गोनं सांगितलं होतं एकोणीशे एकोणचाळीस ला की आम्ही युद्ध झाल्यानंतर भारताला स्वातंत्र्य देऊ भारताला स्वातंत्र्य देऊ कारण इंग्लंड ही लोकशाहीची जननी आहे काय इंग्लंड ही लोकशाहीची जननी आहे कारण बाराशे दहाला आमच्यामध्ये कायद्यासमोर समानता आणि व्यक्ती स्वातंत्र्य या संकल्पनेचा जन्म झालाय येतोय का विषय लक्षात असा इतिहास आहे हा बघा त्याच्यानंतर पुन्हा नवीन शिक्षण व्यवस्था अप्रिय झाली बरोबर आहे त्यांनी अठराशे तेराच्या कायद्यानुसार अठराशे तेराच्या कायद्यानुसार त्यांनी भारतामध्ये शिक्षण पद्धती आणली आता या शिक्षण पद्धतीमध्ये पण पुन्हा प्रकार होते यांच्या यांच्यातलंच भांडणं लागली यांच्यातला एक वर्ग असा म्हणायचा की पाचशे दे शिक्षण देऊया आणि दुसरा वर्ग म्हणायचा की पौरात्य दे शिक्षण देऊया क्लिअर आहे का पण हे जे काय अठराशे तेराच्या कायद्यानुसार भारतीयांच्या शिक्षणासाठी दरवर्षी एक लाख रुपयांची जी तरतूद होती ही कधीच अस्तित्वात आली नाही उलट अठराशे तेत्तीसच्या कायद्यामध्ये भारताच्या शिक्षणासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून दरवर्षी दहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती अठराशे तेत्तीसच्या कायद्यानुसार आणि अठराशे तेराच्या कायद्यानुसार एक लाख रुपयांची पण या तरतुदी कधीच अंमलात आलेल्या नाहीये म्हणजे बोलाचाच भात बोलाचीच कडी जेवणीय तृप्त झाला शिकोणं बघा अशाप्रमाणे हे आहेत बघा हा हे आहेत सामाजिक आणि सांस्कृतिक कारण त्याच्यानंतर बघूया आपण धार्मिक कारण यस धार्मिक संकट आली देवालयांची आणि मशिदींची वतन जप्त केली कारण जर तुम्ही या समाजामध्ये जातीभेद व्यवस्था जर का करत असाल किंवा जातीभेद व्यवस्था निर्माण करत असाल तर हे तुमचं न राहिलेलं बरं म्हणून त्यांनी हे वतन वगैरे रद्द करायला चालू केलं धर्म व सामाजिक सुधारणा विरुद्ध प्रतिक्रिया मग आपल्या धर्मामध्ये असणाऱ्या ज्या काही अनिष्ठ चालीरीती रूढी परंपरा आहेत मग तो धर्म हिंदू असेल मुस्लिम असेल सिख असेल ईसाई असेल कुठलाही असेल मी तुम्हाला कालही सांगितलं होतं की जगामध्ये असा कोणताच धर्म नाहीये की ज्या धर्मामध्ये या अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा नाहीयेत प्रत्येक धर्मामध्ये या चाली रीती रूढी परंपरा आहेत मग याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही अनिष्ट प्रथा आहेत ज्या चुकीच्या आहेत यांना यांनी सुधारवण्याचा प्रयत्न केला पण आपल्याला ते काही पचलं नाही त्याच्यामुळे आपल्याला असं वाटलं की आपल्या धर्मावरती संकट आलेलं आहे आणि मग आपण उठाव करायला सुरुवात केली हा बघा लक्षात घ्यायचं आता लष्करी कारण बघूया लष्करी कारण म्हणजे काय हो सगळ्यात महत्वाचं लष्करी कारण म्हणलं की एकच डोळ्यासमोर आणायचं तुम लढो हम कपडे सांभाळते तुम लढो हम कपडे सांभाळते क्लिअर आहे बघा मग इथं हिंदी शिपायांच्यावर निर्बंध लावला दिले काय हिंदी शिपायांच्यावरती निर्बंध लावला की त्याने दाढी वाढवायची नाही त्याने दाढी वाढवायची नाही कपाळावरती गंध लावायचा नाही त्याने समुद्र पर्यटनाला गेलंच पाहिजे ब्रह्मदेशला त्याने गेलंच पाहिजे आणि पूर्वी ब्रह्मदेशाला म्यानमारला कसं जायचं हा जो काय समजा असा भारत आहे हा असा भारत आहे तर ह्या समुद्रातून असं जावं लागायचं समुद्रातून असं जावं लागायचं हे तर विषय लक्षात आणि समुद्र पर्यटन करणं बाळानो त्यावेळेस आपल्याकडे निषिद्ध मांडलं जायचं काय केलं जायचं निषिद्ध मांडलं जायचं जी व्यक्ती समुद्र पर्यटन करायची तिच्या पूर्ण फॅमिलीला वाळीत टाकलं जायचं क्लिअर आहे का म्हणजे लक्षात घ्या किती खतरनाक सिस्टीम असेल त्यावेळेस मग या हिंदी शिपायांच्यावरती अशा प्रकारे निर्बंध लावले होते की त्यांनी कपाळाला टिळा लावायचा नाही म्हणजे गंध लावायचा नाही दाढी वाढवायची नाही क्लिअर आहे का समुद्र पर्यटन करायचं शेंडी ठेवायची नाही केसे वाढवा केस वाढवायचे नाही आहेत यासारखे त्यांच्यावरती पर्सनली आयुष्यावर घाला घातला आता काय करायचं सांगा हा पुढे बघा लष्करातील उच्च पदाधिकार हे फक्त भारतीय सैनिकांना दिली जात नसत म्हणजे काय हो लडे सिपाही नाम कोतवाल का सिपाही नाम कोतवाल का म्हणजे एखाद्या अधिकाऱ्यापेक्षा जरा जास्त तो सैनिक लढत असेल तर त्या सैनिकाला कधीही बढती दिली जायची नाही अहो बढतीचं सोडा साधी त्याला शाबासकी पण दिली जायची नाही साधी त्याला शाबासकी पण दिली जायची नाही बघा लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर लष्करी भूमीवर ब्रिटिश अधिकारी प्रथम भारतीय शिपायांची फौज आघाडीवर पाठवत कारण मेले तर ते मेले मेले तर ते मेले ते मरतील ना आपण कशाला मरायचं आपण ना भारतामध्ये मरायला आलोय भारतामध्ये मरण्यासाठी ही जनता आहे ना असा ब्रिटिशांनी समज केला आणि ज्यावेळेस युद्ध घडल त्यावेळेस त्या युद्धामध्ये यांचा वापर करून घेतलाय आणि तुम्हाला, तुम्हाला माहिती आहे का बघा लक्षात घ्यायचं तुम्हाला माहिती आहे का की याच्यामध्ये सर्वाधिक जे काय या ठिकाणी उठाव झालेत किंवा जे काही सैनिक आहेत किंवा ब्रिटिशांनी एवढं वर्ष भारतावरती राज्य केलं हे आपल्या जीवावर केलंय आपल्या जीवावर या हिंदी सैनिकांच्या जीवावरती केलेलं आहे म्हणजे आपल्याच सैनिकांनी यांना साथ दिलेले आहे ते तर बिचारे काय करतील हो उपाशी मारण्यापेक्षा ठीक आहे ना ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीमध्ये जाऊया येतो का विषय लक्षात ब्रिटिशांनी कुणाच जीवावरती भारतावरती राज्य केलं आपल्या जीवावर आपल्या हिंदी सैनिकांनी साथ दिली नसती तर काय झालं असतं आपल्या व्यापाऱ्यांनी आपल्या शेतकऱ्यांनी आपल्या या ठिकाणी असणारे काही सावकार आहेत जमीनदार आहेत या सगळ्यांनी जर का यांना साथ दिली नसती तर आपल्याच लोकांनी गद्दारी केली नसती तर ब्रिटिशांनी एवढ्या वर्ष राज्य केलं असतं ना केलं नसतं बघा लक्षात घ्यायचं चला त्याच्यानंतर बघा हिंदी शिपायांना अत्यंत अपमानास्पद वागणूक द्यायची त्याच्यानंतर हिंदी व ब्रिटिश शिपायांच्या वेतन व भत्यामध्ये फार मोठी तफावत समजा एखादा हिंदी सैनिक तो लढतोय शत्रुशी त्याला पगार कमी आणि जो ऑफिसमध्ये बसतोय रँक सेम आहे तोही ब्रिटिश सोल्जर आहे आणि हाही हिंदी सोल्जर आहे दोन्हीही सोल्जर आहेत दोघांची रँक सेम आहे पण पगार ब्रिटिशांना जास्त आणि यांना कमी होता क्लिअर आहे हा कुठं बघा तत्कालीन कारण बघा ती दृश्य तुम्हाला हा सिंबोला बघा तत्कालीन कारण काय बरं तत्कालीन कारण तत्कालीन कारण आता लक्षात घ्यायचं तत्कालीन कारण अशी काही संकट किंवा अशी जे काही संकल्पना जी आहे अशी काहीच नाहीये बरं आपल्याकडे कुठल्याही गोष्टीला तत्कालीन कारण हे कधीच नसतं हा हा आता बघा इथं तत्कालीन कारण काय आहे बघा मी काय सांगतोय कुठल्याही गोष्टीला तत्कालीन कारण कधीच नसतं हे नाही दे बघा मराठीमध्ये एक म्हण आहे निमताला मंगळवार ना आवडतीचं मी टाळणी यासारख्या ज्या काही म्हणी आहेत यासारख्या म्हणी इथे लागू पडतात कसं बघा तत्कालीन कारण यांनी काय सांगितलंय रॉयल इनफिल्ड नावाची बंदूक त्या बंदुकीला असणारं कारतूस त्या कारतुसाला असणारी जी काही किंवा त्या कारतुसाला असणारे जे काही वरचं आवरण आहे या, करतूस, या आवरणावरती गाई आणि डुक्कर यांची चरबी वास्तविकता हे घडलेलं नाही आहे हां याच्या अशी एक अफवा वगैरे पसरवली आहे किंवा वेगवेगळ्या पुस्तकांच्यामध्ये वेगवेगळे रेफरन्सेस आहेत हे फक्त हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी आहे मग सर या कारतुसाचा किंवा या कारतुसाच्या आवरणाचा आणि हिंदू मुस्लिमांचा काय संबंध कारण हे जे काही कारतूस आहे हे कारतूस गाई आणि डुक्कर या दोघांच्या चरबीतून बनवलं जायचं अशी अफवा उठवली मंगलबांडेंनी पण त्याच्यामध्ये विश्वास ठेवला नाही मंगल पांडेंनी सांगितलं की जर हे सिद्ध झालं तर मी स्वतः पहिल्यांदा गोळी चालवेन आणि मग हिंदूंना गायी पवित्र तर मुस्लिमांना डुक्कर निषिद्ध होत क्लिअर आहे का त्याच्यामुळं हे सगळं घडून आलेलं आहे हे तत्कालीन कारण नाहीये तत्कालीन कारण ना म्हणजे याच्याबद्दल शेतकऱ्यांनी उठाव केला नाही का केला ना आदिवासींनी उठाव केला नाही का केला ना कारागिरांनी उठाव केला नाही का केला ना प्रत्येकांनी उठाव केलेला आहेत मग याला तत्कालीन कारण कसं काय म्हणू शकतो आपण लक्षात घ्यायचं एखाद्या कारणेला एखाद्या घटनेला तत्कालीन कारण म्हणायचं आणि संपूर्ण उठाव करायचा बघा हा लक्षात घ्या चला आता बघा इथं हिंदी सैनिकांच्या हाती पूर्वी नावाच्या बंदुकी होत्या म्हणजे बघा लक्षात त्यांच्याकडे बंदुका होत्या ब्रेसबाउंड नावाच्या बंदुक्या होत्या पण अठराशे त्रेपन्नला रॉयल इनफिल्ड बंदूक आली किती आली अठराशे त्रेपन्न लांब पल्ल्याची बंदूक आली बघा रॉयल इनफिल्ड नावाची लांब पल्ल्याची बंदूक अठराशे त्रेपन्नला या सैनिकांच्याकडे आली मग याच्यामध्ये कारतुसं जे असायची ही दिली व नवी कारतुस दिली या कार्डतुसांना गाय आणि डुकराची चरबी लावली होती जी हिंदू आणि मुस्लिम या सैनिकांना धार्मिक प्रतिमाग निषिद्ध होती क्लिअर आहे म्हणजे गाय हिंदूंना पवित्र होते आता ते कसं तोडणार ना तोंडातून ते हा बघा मग नेमकं हे कारण आहे तत्कालीन बघा इथं एक चार्ट दिलाय हा किंवा इथं एक आकृती दिली ही आकृती जरा हे करून बघा बरं हा ही आकृती बघा बरं जरा बंदूक आहे बघा लांब पल्ल्याची अठराशे त्रेपन्न ला बघा इथं दिसतंय का हे आहे बघा इथं इथं ब्रिटिश आर्मी इन एन फिफ्टी थ्री ही जे आहे इट इट केम इन टू यूज इन द ब्रिटिश आर्मी इन एटीन फिफ्टी थ्री अठराशे त्रेपन्नला ही बंदूक आलेली आहे कधी आली त्याच्या अगोदर कुठल्या होत्या ब्रिसबॉन नावाच्या बंदुका होत्या बघा आणि मग मा याच्यामध्ये काय असायचं बघा हे काडतूस आहे बघा हे काडतूस आणि इथं बुलेट आहे बघा इथं जी गोळी आहे आणि वर हे कारतूस आहे का हे जे आवरण दिसतंय बघा इथं आता काय केलं या सैनिकांनी हे जे आहे हे तोंडात घातलंय आणि आता हे तोडणार पण हे जे काय तोंडात घालायचं होतं आवरण हे गाय आणि डुक्कर या दोघांच्या चरबीतून बनलेलं आहे बघा मग हे दातानं तोडायचं त्याच्यामध्ये असणारे जी काही पावडर आहे ही पावडर काय करायची अशी त्याच्यामध्ये ओतायची आणि पुन्हा त्याला असं कुचायचं आणि मग पुन्हा देन फायर करायचं ह्या सिस्टीम आहे इथं इथं सगळा कार्यक्रम गणला बघा हा इथं बघा हे जो सोल्जर आहे हा सोल्जर काय करतोय हे दाताना तोडतोय आणि हे जे आवरण आहे हे आवरण गाय आणि डुक्कर यांच्या सर सरबीतून असायचं क्लिअर आहे बघा तत्कालीन कारण म्हणलं की हे लगेच तुम्हाला आठवलं पाहिजे ह्या चार क्रिया कारतूस सोल्जर तोंडातून तोडतोय त्याच्यात ते दारू ओततोय पुचतोय फायर करतोय हा येतं कशात लक्षात असं आहे हा हे असं आहे बघा हे समजून पुढं बघा आता उठावाला प्रत्यक्ष सुरुवात झाली उठावाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आता सिग्नल मिळाला बघा प्रत्यक्ष उठावाला सुरुवात विषय असा आहे बघा विषय असा आहे की एकतीस मे अठरा ची अठरा सत्तावन ही उठावाची पूर्वनियोजित तारीख होती पूर्वनियोजित म्हणजे आता असं ठरलं की भारतातील सर्व क्रांतिकारकांनी एकत्र येऊया आणि एकत्र येऊन एकत्र येऊन आपण काय करूया ऍट ए टाइम या भारतामध्ये उठाव घडवूया तारीख कधी आहे एकतीस मे अठरा सत्तावन्न आता इथं समजून घ्यायचं तेवीस जून सतराशे सत्तावन्नला प्लासीची लढाई झाली या प्लासीच्या लढाईने ब्रिटिशांनी हे जे काही ब्रिटिश आहेत या ब्रिटिशांनी भारतात आपला पाया रोवला भारतात आपला पाया रोवला आता आपला हा भारतात पाया रोवला कधी रोवला भारतात आपला पाया रोवला हा पाया कोणत्या भागामध्ये रोवला सध्याच्या बेंगॉलमध्ये वेस्ट बेंगॉलमध्ये बंगाल प्रांतामध्ये रोवला प्लासी या ठिकाणी बरोबर आहे तेवीस जून सतराशे सत्तावन्न पासून यांनी जशी ही लढाई जिंकली प्लासीची तसे यांनी अन्याय अत्याचार करायला चालू केलं आणि मग छोटे मोठे छोटे उठाव यांच्या विरोधात झाले लक्षात यायचं हे जे काही अठराशे बघा सतराशे सत्तावन्न पासून ते अठराशे सत्तावन्न पर्यंत हे जे काही उठाव घडले हे उठाव ब्रिटिश पार्लमेंटच्या विरोधामध्ये नाहीत हे उठाव आहेत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधामध्ये कोणाच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधामध्ये आहेत मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की या भारतावरती ब्रिटिशांनी दोन टप्प्यामध्ये राज्य केलं ब्रिटिश जे के आहेत हे ब्रिटिश यांनी भारतावरती दोन टप्प्यामध्ये राज्य केलं पहिला टप्पा सोळाशे ते अठराशे सत्तावन्न किंवा अठराशे अठ्ठावन्न ज्याच्यामध्ये भारतात राज्य केलं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये सर्वाधिक हे व्यापारी होते की ज्या व्यापाऱ्यांना राजाचं प्रोटेक्शन होतं आणि हे आता हळूहळू व्यापारी जे आहेत भारतातील हे इंग्लंडच्या पार्लमेंटला राजाला राणीला जड चालले होते त्याच्यामुळं चा पार्लमेंट जे होतं तिकडे इंग्लंडमध्ये त्या पार्लमेंटची डोके देखील देखील आता ह्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने वाढवलेली होती आणि मग आयती संधी आता साधून आली की ह्या अठराशे सत्तावन्नाची उठावाची जी काही संधी आहे ही संधी चालून आली की ह्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला आपल्या मायदेशी बोलवा परत बोलवा आपल्या एक विषय लक्षात आणि मग हा अठरा सत्तावन्नचा उठाव झाला आणि इथून खऱ्या अर्थानं सत्तांतर झालं म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये सोळाशे ते अठराशे सत्तावन्नच्या दरम्यान भारतावरती राज्य कोणी केलं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये अठराशे सत्तावन्न अठराशे अठ्ठावन्न ते एकोणवीसशे मध्ये या दरम्यान भारतामध्ये राज्य केलं ब्रिटिश पार्लमेंटने रकळतो का ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिश पार्लमेंट ब्रिटिशांनी दोन टप्प्यामध्ये राज्य केलं बघा काय केलं दोन टप्प्यामध्ये राज्य केलं हां समजून घ्यायचं चला मग आता इथं बघा मी तुम्हाला सांगणार होतो हे हां इथं काय सांगितलं मी तुम्हाला क्लासची लढाई झाली तेवीस जून सतरा ला मग एका ठिकाणी असा रेफरन्स आहे की तेवीस जून सतरा ते तेवीस जून अठरा सत्तावन्न बरोबर शंभर वर्षाचं औचित्य साधून आपण यांना भारतातून बाहेर हकलून लावू पण जर का जून महिना बघायचं झालं जा तर हा पावसाळ्याचा मग त्या ठिकाणी बरेच प्रॉब्लेम येऊ शकतात त्यावेळेस पाऊसांगला पडायचा मग या क्रांतिकारकांनी ठरवलं की आपण काय करूया एकतीस मे ही तारीख ठरवूया आणि मग भारतातील सर्व क्रांतिकारक एकमेकांच्या संपर्कामध्ये आले आता एक गोष्ट सांगतो लक्षात घ्या की अठरा सत्तावन्नच्या उठावाचं जे काही चिन्ह आहे ना ते आहे लाल चपाती आणि कमळाचं फुल तर ह्या ज्या काही चपात्या आहेत ना लाल चपात्या किंवा कमळाचं जे काही फुल आहे आता कमळाचं फुलाचा जास्त उल्लेख नाहीये हो कुठे पण या ज्या काही लाल चपात्या आहेत ना ह्या लाल चपात्या क्रांतिकारकांच्यासाठी संजीवनी होत्या म्हणजे जर समजा मला आता पुढच्या क्रांतिकारकाला काही मेसेज द्यायचा आहे तर मी त्याला ती चपाती नेऊन देणार त्याने पुढच्या लोकाला चपाती द्यायची म्हणजे तुमच्यापर्यंत चपाती जर आली तर तुम्ही सक्सेस झालेला आहात आपल्याला उठाव करायचा आहे ही त्यांची सगळ्यात मोठी निशाणी होती म्हणून अठरा सत्तावन्नच्या उठावाची निशाणी होती लाल चपाती आणि कमळ क्लिअर आहे का जी क्रांतिकारकांसाठी सर्वात महत्वाची होती बघा विषय लक्षात हा <coughs> बघा समजून घ्यायचं फक्त इथं आता एकतीस मे अठरा सत्तावन्न उठावाची जी काही नियोजित पूर्वनियोजित तारीख आहे ही पूर्वनियोजित आहे म्हणजे होणार होती कधी तेवीस जून सतराशे सत्तावन्न तेवीस जून अठराशे अठ्ठावन्न शंभर वर्षाचा कालावधी आणि शंभर वर्षामध्ये आपल्याला जो त्रास दिला तो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने दिला ना की ब्रिटिश पार्लमेंटने क्लिअर आहे मान्य ब्रिटिश पार्लमेंटचा त्यांच्यावरती अधिकार होता पण यांनी ऐकलेलं नाहीये क्लिअर चला मग इथं बघा एकतीस मे अठरा सत्तावन्न ही पूर्व नियोजित तारीख आहे याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारू शकतो ब्रिटिश संपूर्ण ब्रिटिश भारताचं नेतृत्व कोणी केलं बघा बहादूर शाह जफर दुसरा जो शेवट मुघल होता आणि त्याचा सेनापती खान या अठरा सत्तावन्नच्या उठावाला हिंदू मुस्लिम ऐक्य का म्हणलं गेलं कारण सगळे क्रांतिकारक आणि या क्रांतिकारकांचं नेतृत्व केलं होतं बहादूर शाह जफर दुसरा ज्याचं वय होतं सत्तर ते पंच्याहत्तर वर्षाच्या दरम्यान या व्यक्तीनं केलेलं आहे मग सर या मुघलांना कसं काय बरं नेतृत्व दिलं सगळ्यात महत्वाची गोष्ट मग भारतामध्ये काही क्रांतिकारक नव्हते का, का, क्रांति का? बाळांनो जरी भारतामध्ये क्रांतिकारक असतील ना तरी मुघलांच्या एवढा प्रशासन करण्याचा अधिकार म्हणजे प्रशासन करण्याचा अनुभव मात्र कुणाला नव्हता त्याचशिवाय यांना सत्तेवरती बसवलं आणि यांनी दिल्लीची सत्ता बघितलेली आहे प्रशासन चालवलेलं आहे यांनी म्हणून त्यांना नेतृत्व दिलेलं आहे कारण कुठलेही लढाई जिंकत असताना लढाईचा नियम असतो की सेनापती खंबीर लागतो काय लागतो सेनापती खंबीर लागतो त्याच्यामुळं यांची निवड केलेली आहे बघा येतो विषय लक्षात हा बघा इथं बघा पहिली ठिणगी पडली एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न लक्षात येतंय हिंदू मुस्लिम ऐक्य का म्हणलं गेलं आता मी पुढं चार्ट बनवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की हिंदू मुस्लिम ऐक्य याला का म्हणलं गेलं पण हिंदू मुस्लिम ऐक्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे बहादूरशाह जफर दुसरा याने आणि त्याचा सेनापती बख्त खान या दोघांनी केलेलं नेतृत्व आता या दोघांनी नेतृत्व का केलं बरं ब्रिटिशांचा धाक असून देखील ब्रिटिशांच्या विरोधामध्ये जाऊन या बहादूरशाह जफरनं नेतृत्व केलं कारण याच्यावर पण अन्याय झाला ना पेन्शन काढून घेतली होती क्लिअर आहे मरता हो क्या न करता मरता हो क्या न करता विषय लक्षात बघा हा पहिली ठेणगी पडली एकोणतीस मार्च अठरा सत्तावन्न ला कुठं पडली बघा बंगाल नेटव्ह इन्फंट्रीच्या म्हणजे बी एन आय म्हणजे बंगाल नेट्यू इन्फंट्रीच्या चौतीसाव्या रेजिमेंटचा ब्राह्मण शिपाई मंगल पांडे यांनी बराकपूर येथील छावणीमध्ये मेजर ह्युसन हिलर लेफ्टनंट बॉग यांच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या वरती गोळी झाडून मुदतीपूर्व उठावाची सुरुवात केली त्याला ते सहनच नाही झालं मंगल पांडेंच्या मनामध्ये पण आता हे भरवण्यात आलं तुम्ही तो जर मंगल पांडे पिक्चर बघितला असेल तर ते सांगताल बघा त्याच्यामध्ये ते, ते सांगतात त्याच्यामध्ये क्लिअर आहे का त्यांनी सांगितलं होतं की जर काही असं असेल हम ब्राह्मण है पहिले हम लढाई करेंगे ब्राह्मण मी आहे आणि जे ब्राह्मण आहेत हे गायीचे गोरक्षक आहेत जर का त्यांच्या चरबीपासून बनवलेलं असेल गाईच्या चरबीपासून तर आम्ही गोरक्षक आहे मी पहिल्यांदा उठाव करेन केला ना उठाव थडली ना गोळी कोणावर मेजर ह्युसन आता लक्षात यायचं मेजर ह्युसन वरती गोळी झाडली त्यावेळेस या ह्युसनला वाचवण्यासाठी जो काही मंगलपांडे आहेत त्या मंगल पांडेंच्या दिशेने हे दोन लोक येत होते व्हिलर आणि लेफ्टनंट बॉग त्यांच्यावरती त्यांनी गोळी झाडली आता यातला जो काही लेफ्टनंट बॉग आहे त्या लेफ्टनंट वरती त्यांनी आपल्या कमरेला असणारी तलवार काढली आणि या तलवारीनं हल्ला केलाय हे महत्वाचं आहे बघा हे तुम्हाला कळायला पाहिजे मेजर ह्युसनवर गोळी झाडलीच पण त्याला वाचवलं जे काही दोन आहेत त्याच्यामध्ये व्हिलर आणि लेफ्टनंट व्हिलर वरती गोळीसाठी लेफ्टनंट बॉगला तलवार लावली हे क्लिअर आहे हे महत्वाचं पुन्हा इथं आता काय केलं बघा आठ एप्रिल अठराशे सत्तावन्न आठ एप्रिल अठराशे सत्तावन्न सत्ता ला मंगल पांडे यांना कोलकाता जवळ बाराकपूर येथे फाशी देण्यात आली आयोग तुम्हाला इथं प्रश्न विचारू शकतो बरं का बीएनआयच्या चौतीसावं रेजिमेंट बी एन आयचं म्हणजे बंगाल नेटिव्ह इन्फंट्रीचं चौतीसावं जे काही रेजिमेंट आहे या चौतीसाव्या रेजिमेंटमध्ये पहिल्या अंदा सैनिकांनी उठाव केला ठीक सैनिकांनी इथं पहिला उठाव केला मग लक्षात घ्या अजूनही आहे सैनिकांनी उठाव केले ठिकठिकाणी हे सैनिकांनी उठाव का केले बरं कारण या सैनिकांना मिळणारी अपमानास्पद वागणूक हा या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे हा चला हा इथं बघा बादुशाचा फरक हा इथे बहादूर शाह जफर हा याने काय केलं होतं नेतृत्व केलं होतं बघा आठ आट एप्रिल अठरा सत्तावन्नला मंगल पांडे यांना कोलकात्याच्या बराकपूर येथे फाशी दिली आता लक्षात यायचं मागाशीपासून आपण काय बघतोय अठराशे सत्तावन्नच्या उठावाला प्रत्यक्ष सुरुवात याच्या तारका बघितल्या ना आपण या तारखांचा क्रमवार लावा याच्यावरती पण आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो बघा हा मग इथं बघा दहा मे अठरा सत्तावन्नला मिरत येथील छावणी सैनिकांनी उठाव केला यस पहिला उठाव सैनिकांनी केला मिरत युपी याही ठिकाणी पहिल्यांदा सैनिकांनी जोठाव केला कधी केला दहा मे अठरा सत्तावन्न अकरा मेला तर दिल्लीवरती क्रांतिकारकांनी ताबा मिळवला हकलून लावले सगळे ब्रिटिश युनियन जॅक खाली घेतला आणि त्या ठिकाणी भगवा लक्षात हा तेरा मे अठरा सत्तावन्नला बहादूर शाहला भारताचा सम्राट घोषित केला तेरा मे अठराशे सत्तावन्न लक्षात यायची तारीख तेरा मे अठराशे सत्तावन्न आणि आयोग काय करतं माहिती आहे का बघा मी तुम्हाला शेवटपर्यंत सांगेन की तुम्ही कधीच मी तुम्हाला शेवटपर्यंत सांगेल की शेवटपर्यंत सांगेन की तुम्ही कधीच तारका पाठ करू नका पण अधिकारी व्हायचंय इतर लोकांच्या पुढं जायचंय मग काही ना काही पाठ पाहिजेच ना हो असं कसं चालेल सांगा बरं पाठ पाहिजेच ना काही ना काही पाठ पाहिजे मग ह्याच्यावरती आयोगानं प्रश्न विचारलाय मग अकरा मे अठराशे सत्तावन्नला दिल्लीवरती क्रांतिकारकांचा ताबा मिळवला मग तुम्ही बघत नाही गडबडीनं अकरा मे अठराशे छप्पन्न असतं मग तुम्ही करेक्ट करता बरोबर बघत नाही का तुम्ही पेपरमध्ये इमोशनली असता पेपर हा इमोशनली द्यायचा नसतो अ पेपर हा प्रॅक्टिकली द्यायचा असतो तेव्हा रिझल्ट येतो भावनिकतेने पेपर द्यायचा नसतो वाचायचं पहिल्यांदा आपण माणूस आहे या संकल्पनेतून तेरा मे अठराशे सत्तावन्नला बहादूर शाहला भारताचा सम्राट घोषित केला कधी तेरा मे अठराशे सत्तावन्नला बहादूर शाहचा बहादूर शाहला भारताचा सम्राट घोषित केला बघा मग आता इथं हिंदू मुस्लिम ऐक्य का म्हणलं गेलं हिंदू मुस्लिम ऐक्य का म्हणलं गेलं दिसतंय बघा तुम्हाला इथं उठावाचं ठिकाण आहे भारतीय नेतृत्व आहे आणि उठाव दडपणारे ब्रिटिश नेतृत्व आहे बघा हा सांगतो मी तुम्हाला इथं चलो उठावाचं ठिकाण बघा दिल्ली भारतीय नेतृत्व कुणी केलं होतं बहादूर शाह आणि बक्त खान कुणी केलं होतं बहादूर शाह आणि बक्त खान उठाव कोणी मोडून काढला जॉन निकोलसन हडसन लॉरेन्स तिघ तीन नेतृत्व होते दिल्लीला लक्षात घ्यायचं जॉन निकोलसन हडसन आणि लॉरेन्स हे तिघ होते त्याच्यानंतर पुन्हा याच्यामध्ये बघा याच्यामध्ये बघा पुन्हा येस बनारस लियाकत अली कर्नल कॅम्पेल लियाकत अली हे नेतृत्व आहे भारतीय त्याच्यानंतर याचं मोडून कोणी काढला कर्नल आणि कर्नल कॅम्पेलने मोडून काढला का कानपूरला जो उठाव झाला त्या ठिकाणी नानासाहेब पेशवा तात्या टोपे आणि अजिमुल्ला खान हे तिघ नेतृत्व केलं बघा मग सर आयोगानं तर उत्तर आपल्याला असे दिलेले आहे की कानपूरचं नेतृत्व नानासाहेब पेशवांनी केलं होतं हो बरोबर हो आहे ना नानासाहेब पेशवा हा पेशवा आहे आणि तात्या टोपे त्याचा सेनापती आहे अजीमुल्ला खान हाही त्याचा सेनापती आहे त्याच्यामुळं कानपूरचं नेतृत्व विचारलं आणि त्या ऑप्शनमध्ये जर का नानासाहेब पेशवा दिलं नसेल तर एक नंबरला प्रेफरन्स द्यायचा तात्या टोपेंना बघा मी काय म्हणतोय कानपूचं नेतृत्व विचारलं आणि त्याच्यामध्ये नानासाहेब पेशवे नाहीये आणि त्याच्यामध्ये तात्या टोपे आणि मुल्ला खान आहे तर सर उत्तर काय लिहायचं उत्तर लिहायचं तात्या टोपे उत्तर काय लिहायचं तात्या टोपे उत्तर लिहायचं येस मग कानपूचं नेतृत्व कोणी मोडून काढलं कॅम्बेल हॅवलॉक आणि फिलर ही लोक आहेत बघा ज्या पद्धतीनं तुम्ही लढायला तयार होता ना अगदी त्याच पद्धतीनं तुम्ही ज्या लढाया चालू केल्यात त्या लढाया मोडून काढण्यासाठी हे ब्रिटिश अधिकारी सज्ज होते बघा यांनाही मानलं पाहिजे तुम्ही उठाव चालू करा आम्ही उठाव मोडून काढतो हा बघा आता इथं आहे लखनऊ लखनौला बघायचं अवधची बेगम हजरत महाल आणि बिरजिस कादीर या दोघांनी केलेलं आहे आणि उठाव मोडून काढला बघा कोणी हॅवलॉक जेम्स नील आउट्रम हेनरी लॉरेन्स म्हणजे चार चार एका ठिकाणी चार चार ब्रिटिश अधिकारी सेनापती लागतायत हा उठाव मोडून काढायला म्हणजे विचार करा उठावाची तीव्रता किती असेल हा पुढं बघा झाशी राणी लक्ष्मीबाई तात्या डोबे मग सर कुणाला नेमकं धरायचं लक्ष्मीबाई आता डोपे सेनापती हिव रोजनं मोडून काढला आता लक्षात घ्यायचं मंगल पांडेंनी मेजर ह्युसन वर गोळी झाडली आणि झाशीचं नेतृत्व मोडून कोणी काढलं क्रांतिकारांचं नेतृत्व मोडून कोणी काढलं ह्यरोजने काढलं ह्युसन आणि ह्युरोज फरक हा बघा बरे लिरोहिल खंड खान बहादूर खान मौलवी अहमद यांनी नेतृत्व केलं मोडून कोणी काढलं कॉलिन कॅम्बेल मेजर व्हिन्सेंट ऑर्थर त्याच्यानंतर अवध वीर कुंवर सिंह विल्यम टेलर आणि विन्संट आयर यांनी मोडून काढलं ग्वाल्हेरचा उठाव केला तात्या टोपे हा आता तात्या टोपे इथं मात्र काय आहे सेनापती नाहीये बघा इथं मात्र आता ते काय आहेत प्रमुख आहेत म्हणजे तात्या टोप्यांनी एकूण तीन ठिकाणी नेतृत्व केलं नेतृत्व एकाच ठिकाणी केलं कुठं ग्वाल्हेरला पण त्याच्या अगोदर कानपूर आणि झाशी दोन्ही ठिकाणी तात्या टोपे आहेत हे समजून घ्यायचं मग तात्या टोप्यांचा खालीपैकी कोणत्या उठावाशी संबंध होता असा आयोगानं विचारलं तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे हा आसाम मणिराम दिवान कुणी मोडून काढलं माहिती नाहीये त्याच्यानंतर बिहार जगदीशपूर हा बिहारमध्ये असणार जगदीशपूर या ठिकाणी अमरसिंह आणि कुंवरसिंह हे दोन मोठे जमीनदार आहेत जे पंच्याहत्तर वर्षांचे होते हे दोन मोठे जमीनदार आहेत जे पंच्याहत्तर वर्षाचे होते त्यांनी या ब्रिटिशांच्या विरुद्ध उठाव शड्डू ठोकलेला आहे आणि मग पुन्हा इथं विल्यम टेलरनं हा उठाव मोडून काढला पंजाबमध्ये सामान्य जनता आणि सैनिकांनी उठाव केलेला आहे जॉन लॉरेन्सनं मोडून काढला पंजाबमधील फैजाबाद म्हणजे अवध जवळ असणारं त्या ठिकाणी मौलवी अहमदुल्लाह यांनी केलेलं आहे जनरल रेनर्ड आणि हेनरी लॉरेन्स यांनी हा उठाव मोडून काढलाय आता मी तुम्हाला सांगेन की या अठरा सत्तावनच्या उठावाचा सर्वात मोठा सामाजिक परिणाम म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्य कसं हिंदू मुस्लिम ऐक्य मौलवी अहमदुल्लाह त्याच्यानंतर पुन्हा बघा तुम्हाला या ठिकाणी खान बहादूर खान दिसत आहेत मौलवी अहमदुल्लाह त्याच्यानंतर इकडे अवधची बेगम हजरत महाल गिरिजीश कादीर त्याच्यानंतर कानपूरला अजिमुल्ला खान बनारसला लियाकत अली दिल्लीला बहादूर शाह बख्त खान आता हे झाली मुस्लिम बांधव आता बघा इथं नानासाहेब पेशवा तात्या टोपे त्याच्यानंतर इकडे मणिराम दिवान तात्या टोपे वीर कुंवर सिंह राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे इकडे आहे अमरसिंह कुंवरसिंह हे कोण आहेत हे हिंदू मुस्लिमच आहेत ना म्हणून या उठावाला अठराशे सत्तावन्नच्या उठावाला हिंदू मुस्लिम ऐक्य हे म्हणलं जातं आणि मग या ऐक्यातूनच ब्रिटिशांच्या या सत्तेला हादरा बसला आणि मग नंतर ब्रिटिशांनी ठरवलं की आपल्याला या हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये फुट पाडायचे आणि मग चालू झालं डिवाइड अँड रूल चालू झालं एक अराजकता चालू झाली चालू झालं राजकारण धर्माचं आणि मग प्रत्येकाच्या डोक्यामध्ये या ब्रिटिशांनी धर्माचा साप सोडला आणि कार्ल मार्क्स ज्या पद्धतीनं सांगतो की धर्म ही अपूची गोळी आहे त्यावेळेस धर्म माणसाच्या डोक्यावरती स्वार होतो त्यावेळेस त्याला नाही मैत्री दिसते नाही त्याला कोणतं नातं दिसतं नाही त्याला कोणता समाज दिसतो तो लढतो मरतो तो फक्त आणि फक्त धर्मासाठी क्लिअर आहे आणि मग याचा धर्मासाठी जर सर्वात मोठं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे छत्रपती संभाजी महाराज क्लिअर आहे चला मग बघा आता हे असं आहे कळलं तुम्हाला अठरा सत्तावन्नच्या उठावाला हिंदू मुस्लिम ऐक्य असं का म्हणलं जातं हा मग भारत सरकारचा कायदा अठराशे अठ्ठावन्न आता अठराशे सत्तावन्नच्या उठावाचा परिणाम सपला अठराशे चा उठाव त्याचा परिणाम काय झाला अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यामुळे भारताचं शासन कंपनीकडून काढून घेऊन ब्रिटिश संसदेनं स्वतःकडे घेतलं यस म्हणजे याला आपण काय म्हणू शकतो याला आपण सत्तेचं हस्तांतरण म्हणू शकतो सत्तेचं हस्तांतरण हा बघा मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं सत्तेचं हस्तांतरण कसं आहे कसं आहे सत्तेचं हस्तांतरण बघा इथं मी तुम्हाला सांगितलं होतं की ब्रिटिश हे सोळाशेला भारतामध्ये आले ब्रिटिश हे सोळाशेला भारतामध्ये आले बरोबर आहे मग त्यांनी सोळाशे ते अठराशे सत्तावन्न दरम्यान कुठं केलं नेतृत्व ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने नेतृत्व केलं क्लिअर आणि त्याच्यानंतर पुन्हा ब्रिटिश पार्लमेंटनं कधी केलं अठराशे अठ्ठावन्न ते अठराशे एकोणवीसशे सत्तेचाळीस पर्यंत मग आता ब्रिटिशच्या पार्लमेंटला ही एक चांगली संधी साधून आली होती कारण विषय काय होता माहित आहे का माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये नाही मी तुम्हाला सांगितलं असतं हे जे युरोपियन भारतामध्ये आले होते ब्रिटिश हे त्यांच्या राजांच्या जोवरती आले होते त्या राजांना यांनी घूस दिली होती म्हणजे पैसा दिला होता आणि त्यांना असं सा सांगितलं होतं की आम्हाला या पूर्वेकडील देशांच्या मध्ये जाऊ दे पूर्वेकडील देश म्हणजे भारत चायना इंडोनेशिया म्यानमार सुमात्रा जावा इंडोनेशिया हे जे भाग आहेत या भागामध्ये जाऊ दे पण जाण्यासाठी यांना मार्ग नव्हता ना मग यांना गरज होती प्रोटेक्शनची हे व्यापाऱ्यांना मग या व्यापाऱ्यांनी प्रोटेक्शन घेतलं राजाचं मग हे प्रोटेक्शन घेऊन इथं आले नंतर मात्र हे राजाला त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला काहीतरी देऊ म्हणून नंतर राजा जाऊन त्या ठिकाणी लोकशाही निर्माण झाली किंवा पार्लमेंट निर्माण झालं लोकशाही म्हणण्यापेक्षा पार्लमेंट निर्माण झालं या पार्लमेंटलाही भारतीय भारतामध्ये असणारे जे काही व्यापारी आहेत हे लोड चालले जड चालले क्लिअर आहे का मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार माजला आणि मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार माजला आणि या ठिकाणी असणारे जे काही व्यापारी आहेत हे व्यापारी पार्लमेंटला जड जाऊ लागले म्हणून पार्लमेंटने हळूहळू हळू हस्तक्षेप करण्यासाठी कारण पार्लमेंटला पण माहिती होतं की या व्यापाऱ्यांना अचानकपणे दूर करणं कोणाच्याच फायद्याचं ठरणार नाहीये आणि ते तितकं शक्य होणार नाहीये म्हणून या पार्लमेंटने कायदे केले सतराशे त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी अठराशे तेरा अठराशे तेहतीस अठराशे अठ्ठावन्न अठराशे त्रेपन्न त्रेपन, अठराशे ब्याण्णव एकोणीसशे नऊ एकोणीसशे पस्तीस आणि एकोणवीसशे सत्तेचाळीसचे कायदे केले आणि यांना कामाला लावलं आणि हळूहळू भारतातून या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता काढून घेतली अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यापासून हे विषय लक्षात महत्वाचं आहे बघा आपल्याला हे हा दोन प्रकारे राज्य केलं बघा त्यांनी आपल्यावरती येस आता इथं लक्षात घ्यायचं अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यानुसार भारताचे शासन कंपनीकडून काढून घेऊन ब्रिटिश संसदेने स्वतःकडे घेतलं आता ब्रिटिश संसद छिप कोण आहे त्यांचा राजा किंवा राहणी मग इथं खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार भारतातील सत्तेचं हस्तांतरण झालं त्याला सत्तेचं हस्तांतरण आयोगाचे शब्द खूप खतरनाक असतात संसदे खालीपैकी कोणत्या कायद्यानुसार भारतातील सत्तेचं हस्तांतरण झालं मग कशानुसार झालं सांगा बरं अठराशे अठ्ठावनच्या कायद्यानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी निघून गेली आणि तिच्याऐवजी आता ब्रिटिश पार्लमेंट आपल्यावरती राज्य करणार होतं क्लिअर येस आता भारताचं शासन इंग्लंडच्या राणीतर्फे भारत सचिव पाहणार होता म्हणजे आता राणी जरी कारभार करणार असेल तरी ती राणीमार्फत कोण कारभार करणार होता राणीचा प्रतिनिधी त्याचं नाव काय भारत सचिव काय त्याचं नाव भारत सचिव म्हणजे यासाठी भारत मंत्री पद निर्माण केलं भारत मंत्री पद निर्माण केलं बघा त्याच्या मदतीकरता पंधरा सदस्य मंडळ होतं त्याच्या मदतीकरता म्हणजे कुणाच्या भारत सचिवाच्या मदतीकरता पंधरा सदस्यीय मंडळ होतं या पंधरा सदस्य मंडळांच्या मध्ये आठ सदस्य सरकारकडून तर सात सदस्य या संचालकांच्याकडून निवडले जायचे जे तिकडची बॉडी आहे पार्लमेंटची या पार्लमेंटच्या बॉडीकडून हे सात सदस्य नेमले जायचे क्लिअर आहे का आणि आठ सदस्य हे सरकार नियुक्त असायचे त्याच्यानंतर बघा गव्हर्नर जनरलला हॉईस रॉय अशी पदवी देण्यात आली गव्हर्नर जनरलला हॉईस रॉय अशी पदवी देण्यात आली होती बघा लक्षात घ्या हा समजून यायचं इथं गव्हर्नर जनरलला हॉईस रॉय ही पदवी देण्यात आली व तो राजपदाचा थेट प्रतिनिधी बनला सनदी नागरी सेवांमधील नियुक्त्या खुल्या स्पर्धेद्वारे घेऊन जाऊ लागल्या आता हे खुल्या स्पर्धेद्वारे सोडून द्या पण हे लक्षात घ्या गव्हर्नर जनरलला हॉईस रॉय ही पदवी देण्यात आली लगेच सांगणार मी तुम्हाला इथं नेमकं प्रकरण काय आहे हा बघा सतराशे त्र्याहत्तर चा रेग्युलेटिंग ऍक्ट बरोबर आहे या सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार या ठिकाणी बंगाल बिहार सॉरी बंगाल बंगाल बॉम्बे आणि मद्रास या प्रत्येक ठिकाणी काय होते गव्हर्नर होते या प्रत्येक ठिकाणी काय होते गव्हर्नर होते पण सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बंगालचा जो गव्हर्नर आहे हा बंगालचा गव्हर्नर आता गव्हर्नर जनरल बनला काय बनला गव्हर्नर जनरल बनला त्याच्यानंतर पुन्हा पुढं अठराशे तेत्तीसचा जो काही कायदा आहे कुठला कायदा लक्षात घ्यायचं अठराशे तेतीस चा कायदा या अठराशे च्या कायद्यानुसार या बंगालचा असणारा जो काही गव्हर्नर जनरल आहे हा गव्हर्नर जनरल आता भारताचा गव्हर्नर जनरल बनला कोणाचा गव्हर्नर जनरल बनला भारताचा गव्हर्नर जनरल बनला आणि पुढं अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यानुसार हा जो काही गव्हर्नर जनरल होता याचं नाव बदललं आणि त्याचं नाव ठेवलं व्हायसरॉय काय नाव ठेवलं वॉइस मग पहिला बंगालचा गव्हर्नर जनरल कोण वॉरन हेस्टिंग भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण विल्यम बेंटिक आणि अठराशे अठ्ठावन्नच्या नुसार जो काही व्हाईसराय रॉय होता तो कोण लॉर्ड कॅनिंग झाला ना दोन मार्क फिक्स आहेत हा दोन मार्क फिक्स आहेत लक्षात घ्यायचं एकदा विषय लक्षात हे लगेच असा कुठंतरी चार्ट वगैरे काढून ठेवायचा काहीच अडचण नाही एकदम सरळ आहे एकदम सरळ आहे एकदम सोपं आहे बघा आता हा संधी सेवांमध्ये नियुक्तातील खुल्या स्पर्धेवाली केली जाऊ लागली खुली स्पर्धा काय आहे खुली स्पर्धा लगेच सांगणार खुली स्पर्धा काय आहे सुरुवातीला बघा आपल्याकडे कोण होतो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती बरोबर आहे त्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा प्रशासन बघायला जे काही प्रशासकीय अधिकारी यायचे ना प्रशासन बघायला जे काही प्रशासकीय अधिकारी यायचे हे अधिकारी कोण होते माहित आहे का हे अधिकारी कोण होते माहित आहे का या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही कुणी स्थापन केली होती व्यापाऱ्यांनी स्थापन केली होती मग याच्यामध्ये मग याच्यामध्ये जो कोणी व्यक्ती सर्वाधिक शेअर्स गुंतवेल या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये क्लिअर आहे समजा मी त्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये काही शेअर म्हणजे सगळ्यांच्या पेक्षा जास्त शेअर मी याच्यामध्ये गुंतवले आणि मी सांगितलं की एक्स हा माझा माणूस आहे या माणसाला तुम्ही त्या कंपनीच्या कारभारावरती किंवा ते काही बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे याच्यावरती घ्या भले त्याला कामाचा अनुभव नसू दे आणि मग हे असे अशिक्षित कामाचा अनुभव नसणारे ट्रेनिंग न करता कित्येक अधिकारी या ब्रिटिश कंपनीकडे यायचे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे यायचे आणि याच्यातून ही कंपनी तोट्यात गेली आणि मग हे ज्यावेळेस ब्रिटिश पार्लमेंटला कळालं त्यावेळेस त्यांनी अठराशे त्रेपन्नच्या कायद्यानुसार नागरी सेवा ज्या आहेत त्या नागरी सेवा घ्यायला चालू केलं आणि इंग्लंडमध्ये पहिल्यांदा अठराशे पंचावन्नला इंग्लंडमध्ये पहिल्यांदा अठराशे पंचावन्नला नागरी सेवा घेण्यात आल्या की ज्याला आपण सिव्हिल सर्व्हिसेस असं म्हणलं जायचं आणि मग ह्या सिव्हिल सर्व्हिसमधून निवड झाल्यानंतर दोन वर्ष त्यांना ट्रेनिंग केलं जायचं आणि मग त्या लोकांना भारतामध्ये पाठवलं जायचं मग त्याच्यामध्ये भारतीय लोकांना स्थान मिळावं अशी आता भारतीय लोकांची इच्छा झाली कारण भारतामध्ये हळूहळू आता शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार झाला होता क्लिअर आहे आणि मग ज्यावेळेस त्यांनी या सिव्हिल सर्व्हिसेस भारतामध्ये पण देखील घ्यायचं जा ठरवलं त्यावेळेस मात्र या ब्रिटिशांना असं वाटलं की काय ही भारतीय लोक आहेत काय ही लोक शिकणार आहेत यांच्यामध्ये कोण आय होईल इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस कोण होईल यांच्यामध्ये याच्यामध्ये पहिलं लक्षात घ्यायचं हे भारतामध्ये स्पर्धा राबवली म्हणून याला आपण इंडियन सिव्हिल सर्व्हिस म्हणतो पण वास्तविकता या शब्दाचा अर्थ आहे सीएस म्हणजे सिव्हिल सर्व्हिस क्लिअर आहे का लक्षात घ्या भारतामध्ये ती लागू केली म्हणून त्याला इंडियन सिव्हिल सर्व्हिस म्हणतो आपण पण वास्तविकता तिचा अर्थ काय आहे सी एस म्हणजे सिव्हिल सर्व्हिस बघा लक्षात घ्या आणि मग यांच्या भ्रमाचा भोपळा फोडला सत्येंद्रनाथ टागोरांनी कुणी फोडला सत्येंद्रनाथ टागोरांनी यांचा भोपळा फोडला आणि ते इंडियाज फर्स्ट आय सी एस झाले क्लिअर आहे आणि मग पुन्हा यांनी सांगितलं की भारतामध्ये खुल्या स्पर्धेद्वारे आता नागरी सेवांमधून नियुक्त केल्या जाव्यात म्हणजे त्याच्यामध्ये भारत इंग्लंड या सर्व भागातील लोक आता असावेत म्हणजे कोणत्याही प्रकारची अस्पृश्यता न पाळता जात धर्म वंश लिंग या प्रकारे कोणताही भेदभाव न पाळता काय केला जाईल या ठिकाणी खुल्या स्पर्धेद्वारे निवड केली जाईल बरोबर आहे हा कुठं बघूयामध्ये राणीनं जाहीरनामा भरवला बघा आतापर्यंत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आपल्यावरती राज्य केलं मग या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने एवढी घाण केली होती की ही घाण भरून काढणार कोण म्हणून या राणीनं या ब्रिटिश लोकांना किंवा या भारतीय लोकांना आश्वासनं देण्यासाठी आता हे आश्वासन, आश्वासन कसलं हो हे आशेच गाजारच होतं बघायचं आपल्याला पुढं त्यांनी किती त्याची अंमलबजावणी केली मग ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी किती जरी नाही म्हणलं तरी शेवटी हे त्या भागातल्या लोकांच्याकडे त्यांचं वडणारच आहे मग त्यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवरती किंवा के केलेल्या चुकांवरती पांघरून घालण्यासाठी एक जाहीरनामा भरवला आणि त्यामध्ये असं सांगितलं किंवा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं तुमच्यासोबत जे केलं ते चुकीचं केलंय इथून पुढं असं काहीही करणार नाहीये हे जे आश्वासन या व्हिक्टोरिया राणीकडून देण्यात आलं होतं तो म्हणजे या राणीचा जाहीरनामा डिक्लेरेशन ऑफ क्वीन राणीचा जाहीरनामा काय होतं बघा त्याच्या जा राणीच्या जाहीरनाम्यामध्ये हा, हा? अलाहाबाद कुठं भरलं होतं हे अलाहाबाद कुणी वाचला लॉर्ड कॅनिंग जो लॉर्ड कॅनिंग भारताचा पहिला व्हॉयस रॉय झाला होता पहिला व्हॉइस रॉय इंडिया फर्स्ट व्हॉइस रॉय कोण लॉर्ड कॅनिंग बघा मग यापुढे कंपनी कोणत्याही प्रकारे सत्ता विस्तार करणार नाही छान विस्तारवाचे धोरण बंद केले संस्थानिकांचे हक्क अधिकार मान बराबर यांचा योग्य प्रकारे सांभाळ करेल हे राणीनं सांगितलं मग बघा आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतं की राणीच्या जाहीरनाम्यामध्ये खालीपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश होतो किंवा कोणत्या गोष्टींचा समावेश होत नाही याच्यावरती प्रश्न विचारू शकतो ना हा बघा त्यांच्या संस्थानिकांच्या त्यांच्यामध्ये संस्थानिकांच्या अधिकारांचा संकोच करणार नाही यस भारतीय लोकांच्या सामाजिक धार्मिक बाबतीत ढवळढवळ केली जाणार नाहीये बाबांनो तुम्ही काय करायचं ते करा तुम्ही कपाळाला गंध लावा दाढी लावा समुद्राकडे फिरकू नका तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही एकदा करा आम्ही कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाहीये पण पण जर का तुम्ही काही अमानवी कृत्य करत असाल तर त्यावेळेस मात्र आम्हाला हस्तक्षेप करावा लागेल कारण आम्ही व्यक्ती स्वातंत्र्याचे भोगते आहोत हा बघा सर्वांना प्रशासनामध्ये समान संधी दिली जाईल यस याच जाहीरनाम्याने भारताची सत्ता राणीकडे हस्तांतरित झाली कोणाकडे गेली राणीकडे सत्ता गेली बघा ब्रिटिश पार्लमेंटकडून यस कंपनीची राजवट बरखास्त झाली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त झाली ग्रँड दरबार वॉज हेल्ड ॲट अलाहाबाद म्हणजे गव्हर्नर जनरल जे काय आहे हा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंगने हे बनवलेलं आहे आता गव्हर्नर जनरल हा शब्द आपल्यातून निघून गेला आणि या ठिकाणी शब्द आला व्हॉइस रॉय कुठला शब्द आला व्हॉइस रॉय हा शब्द आला बघा पूर्वीची बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर हे मंडळ बरखास्त केली लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला प्रश्न विचारू शकतो अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यानुसार खालीपैकी कोणती मंडळ बरखास्त केली तर त्याच्यामध्ये बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर हे जे बोर्ड ऑफ कंट्रोल होतं हे राजकीय साठी होतं तर बोर्ड ऑफ डायरेक्टर जे आहे हे व्यापारासाठी होतं यासाठी होतं व्यापारासाठी होतं बघा मग बरखास्त करून त्यांच्या जागी भारत मंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ नेमलं मग लक्षात यायचं काय कॅन्सल केलं आणि काय तयार केलं हे महत्वाचं आहे बघा अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यानुसार बोर्ड ऑफ कंट्रोल बोर्ड ऑफ डायरेक्टर हे दोन्ही बरखास्त केलं आणि भारत मंत्री पद निर्माण करून त्या भारत मंत्र्याला सहाय्य करण्यासाठी पंधरा सदस्यांचं एक मंडळ तयार केलं की ज्या पंधरा सदस्यांच्या मध्ये आठ सरकार तर सात हे कसले होते संचालक मंडळांच्याकडून निवडले जाणार होते जे संचालक मंडळ ब्रिटिशच्या पार्लमेंटचं असेल हा बघा लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हॉइस रॉय झाला तर लॉर्ड स्टॅनले की ज्याला आपण अर्ल स्टॅनले असं देखील म्हणतो अर्ल स्टॅनले आता लॉर्ड ही पदवी बरं का त्यांची अर्ल सॅनले हा पहिला भारत मंत्री बनला कोण बनला पहिला भारत मंत्री बनला आता मी तुम्हाला सांगेन बघा लक्षात घ्यायचं इथं ऐकायचं व्यवस्थितपणे कुठंतरी लिहून ठेवायचं काय सा। सांगतोय बघा इथं जो काही भारत मंत्री आहे हा बघा हा अठराशे अठ्ठावन्नचा कायदा आहे बरोबर आहे या अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यानुसार एक पद निर्माण झालं त्या पदाचं नाव काय आहे सांगा बरं भारत मंत्री कुठलं पद आहे ते भारत मंत्री पद आहे बघा मग हे जे काही भारत मंत्री पद आहे हे भारत मंत्री पद तयार झालं सुरुवातीला या भारत मंत्र्याचा पगार हा भारतीय तिजोरीतून दिला जायचा कुठून दिला जायचा भारतीय तिजोरीतून हा पगार दिला जायचा यस अगदी बरोबर आहे मग पुन्हा एकोणीसशे एकोणीसशे कायद्यानुसार बघा लगेच लिंक लावायची इतिहासामध्ये एकोणीसशे एकोणीसशा कायद्यानुसार या भारत मंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून दिला जायचा एकोणीसशे एकोणीसशा कायद्यानुसार इंग्लंडच्या तिजोरीतून हिचा पगार दिला जायचा बरोबर आहे आणि मग एकोणीसशे एकोणीसशा कायद्यामध्ये बघा एकोणीसशे एकोणीसशा कायद्यामध्ये एक अजून पद तयार केलं ज्याचं नाव होतं हाय कमिशनर त्याला उच्चायुक्त असं आपण म्हणतो हाय कमिशनर आणि या हाय कमिशनरचा जो काही पगार आहे हा पगार मात्र भारतीय तिजोरीतून दिला जायचा कुठून दिला जायचा भारतीय तिजोरीतून दिला जायचा बघा हे महत्वाचं आहे आयोग तुम्हाला वारंवार याच्यावरती प्रश्न विचारतं हा समजून घ्यायचं अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यानुसार जे काही भारत पद निर्माण झालं होतं या भारत मंत्र्याचा सुरुवातीचा पगार हा भारतीय तिजोरीतून दिला जायचा तर एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानुसार एकोणीशे एकोणीसचा कायदा जो मॉन्टेग्यू चमस्फर्ध सुधारणा या नावाने ओळखला जातो या कायद्यानुसार या भारत मंदिराचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून दिला जायचा तसेच याच एकोणीशे एकोणीसच्या कायद्यानुसार हाय कमिशनर म्हणजेच भारतीय उच्चायुक्त हे पद निर्माण झालं आणि याचा पगार मात्र भारताच्या तिजोरीतून दिला जायचा मग एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यामध्ये तुमचा घोळ होतो की कुणाचा पगार कुठून दिला जातो आणि कुठलं पद कुठंय इतकं क्लिअर झालं बघा हा हा या तुम्ही कधीच विसरणार नाही बघा लक्षात या समजून घ्यायचं <coughs> लष्करी बदल काय झाला बघा आता इथं इथं लष्करी बदल काय झाला ईस्ट इंडिया कंपनीच्या विस्तारवाद धोरणाचा अंत झाला बरोबर आहे आता आर्मी तिकडे तिकडे जाणार नव्हती इनी तैनाती फौज त्यानंतर पुन्हा खालसा धोरण याच्या आणि लष्करी सीमा आपल्या वाढवल्या हो होत्या या लष्करी सीमा आता होणार नाही आहेत म्हणजे वाढणार नाहीत भारतीय लष्कराची पुनर्रचना इंग्रज व भारतीय सैन्याचं प्रमाण एकाच दोन हे बंगाल प्रांतामध्ये केलं होतं आता लक्षात घ्यायचं बंगाल प्रांतामध्ये एकाच दोन होतं आणि इतर ठिकाणी म्हणजे मुंबई मद्रासमध्ये एकाच तीन होतं का बरं एकाच दोन बंगाल प्रांतामध्ये कारण बंगाल प्रांतामध्ये पहिल्यांदा उठाव झाला ना सैनिकांनी पहिल्यांदा उठाव केला मग त्या ठिकाणी पुन्हा लक्षात घ्यायचं हा बघा म्हणतोय मी काय याच्यामध्ये जर बंगाल प्रांतामध्ये पुन्हा उठाव होऊ नये ब्रिटिशांचा सॉरी सैनिकांचा म्हणून त्यांनी एकास दोन हे चालू केलं काय केलं एकास दोन रेशो केला म्हणजे एक ब्रिटिश सोल्जर आणि दोन इंडियन सोल्जर क्लिअर आहे का म्हणजे एकाला या दोघांच्या वरती नियंत्रण ठेवता येईल कारण पुन्हा या ठिकाणी उठाव होऊ शकतो पुन्हा इथं एकाच मुंबई आणि मद्रास बघा लष्करी बदल फक्त बंगाल प्रांतामध्ये एकास दोन तर इतर एका असतील म्हणजे इथं एकाच म्हणजे हा एक ब्रिटिश असेल आणि हे जे काही तीन आहेत हे इंडियन असतील खतरनाक आहेत का नाही ब्रिटिश हा हा त्यांचं नाद करून नाही चालत लष्करी तुकड्या जातीवरती उभारल्या हो लष्करी तुकड्या जातीवरती उभारल्या उभारल्या ना कशा महार रेजिमेंट मराठा रेजिमेंट रजपूत शीख जाट गोरिल्ला उभारल्या की नाही रेजिमेंट का बरं कारण तुमच्यामध्ये फूट पाडली फूट मग मला आजही एक प्रश्न पडला की आजही इंडियन आर्मीमध्ये या जाती व्यवस्थेला असणाऱ्या या तुकड्या आजही काम का करतात आजही आहे आपल्याकडे महार रेजिमेंट, रेजिमेंट आहे शीख रेजिमेंट आहे मराठा रेजिमेंट आहे रजपूत आहे शीख आहे जाट आहे गोरिल्ला आहे किती आपल्याकडे आपल्याकडे आहेत ना या फलटणी मग का अजून हे केलं नाहीये पण पूर्वीपेक्षा खूप कमी आलेलं आहे पूर्वी महार रेजिमेंटमध्ये फक्त महार असायचे शीख रेजिमेंटमध्ये फक्त शीख असायचे मराठा रेजिमेंटमध्ये फक्त मराठा असायचे राजपूत मध्ये फक्त रजपूत असायचे का बरं कारण हिंदू मुस्लिम जे ऐक्य आहे किंवा या हिंदू मुस्लिम ऐक्या यातून पुन्हा असा एखादा उठाव घडू नये यासाठी जाती व्यवस्थेवरती लष्करी तुकड्या उभारल्या आणि आज देखील भारतामध्ये दे तेच आहे हा सामाजिक सुधारणांच्या तटसेल धोरण तुम्हाला काय करायचं ते करा खोडा आणि झोडा धोरण हिंदू मुस्लिम जाती जातीमध्ये त्यांनी केलं येस डिवाइड अँड रूल फोडा आणि राज्य करा कधी मुस्लिमांना जवळ करायचं तर कधी हिंदूंना जवळ करायचं नाही हिंदूंना नाही मुस्लिमांना जवळ केलं नाही हिंदूंना जवळ केलं या दोघांची त्यांनी भांडणं लावून दिली आणि दोघांच्या भांडणामध्ये स्वतःचा फायदा करून घेतला क्लिअर आहे मग तुम्हाला मी काल सांगितलं होतं सर सय्यद अहमद खान जे सुरुवातीला राष्ट्रीय सभेशी एकनिष्ठ होते ते अचानकपणे का बदलले विचार करायचा आता अठरा सत्तावनच्या उठावात पुढील संस्थानांनी भाग घेतला नाही बघा कुठल्या संस्थानांनी भाग घेतला नाही लक्षात घ्यायचं भाग न घेणं वेगळं आणि तटस्थ राहणं वेगळं रशिया युक्रेन युद्धामध्ये ज्यावेळेस युनोमध्ये मुद्दा मांडला रशियाच्या विरोधामध्ये त्यावेळेस भारत तटस्थ होता आर नाख्या दुनियाला माहित आहे भारताची तटस्थता म्हणजे मुकपणे हा रशियाला दिलेला सपोर्ट आहे आज देखील इस्रायलला आपण सपोर्टच करतो विषय लक्षात ज्याने आपल्याला मदत केली त्यासाठी आपण कसा का काय त्याच्या विरोधात जाऊ शकतो ना नाही पुन्हा आपलं उद्या वांद व्हायचं हा हैदराबाद लक्षात घ्यायचं बघा तटस्थ मी काय सांगतो इथं भाग घेतला नाही भाग घेतला नाही मी तटस्थ म्हणलेला नाही कुठल्या संस्थानांनी भाग घेतला नाही त्याच्यामध्ये बघा हैदराबाद हैदराबादचा सालार जंग कधी कधी आयोग तुम्हाला काय विचारेल कुठल्या संस्थानिकांनी भाग घेतला नाही किंवा कधी कधी तुम्हाला ते संस्थानिक विचारतील कोण हैदराबाद हैदराबादचा म्हणजे कोण सालार जंग लक्षात घ्यायचं ग्वाल्हेरचा दिवाण दिनकरराव राजवाडे आणि शिंदे त्याच्यानंतर नेपाळ जंग बहादूर पतियाला जिंद आणि कपूरथळा म्हणजे पंजाब हरियाणा अठरा सत्तावन्नच्या उठावात होळकर तटस्थ होते होळकर तटस्थ होते परंतु त्यांच्या संस्थानातील महू आणि इंदोर या ठिकाणी शिपायांनी बंड केलं आता लक्षात घ्यायचं एक गोष्ट मला सांगा आता तुम्ही तुम्हालाही कळतंय तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताय मॅच्युरिटी तुमच्याकडे तेवढी आहे तर आपल्या राजानं किंवा आपल्या सेन्यानं किंवा आपल्या सेनापतीनं आपल्याला जोपर्यंत आदेश दिला नाही तोपर्यंत आपण युद्ध करू का हो तोपर्यंत आपण उठाव करू का येतो का विषय लक्षात इथं म्हणजे अठरा सत्तावन्नच्या ओढ्यात होळकर तटस्थ होते पण होळकरांचा पाठिंबा असल्याशिवाय त्यांच्या संस्थानातील महू आणि इंदोर या ठिकाणी शिपाई बंड करतील का करतील बंड हा लक्षात घ्यायचं तोंड आपण बुक्यांचा मार सहन करण्यासाठी कळतोय का हा होळकर तटस्थ होते सहभाग घेतला नाही असं नाही ते तटस्थ आहेत आणि तटस्थ असताना त्यांच्या सैन्यांनी महू आणि इंदोर या ठिकाणी बंड केलेलाय आयोगानं प्रश्न विचारलाय बघा आता या उठावावर विद्वानांची मतं बघा काय आहेत विद्वानांची मतं आता विद्वान आहेत ना हे विद्वान दोन प्रकारचे विद्वान आहेत हे विद्वान दोन प्रकारचे आहेत बघा कोण आहेत दोन प्रकारचे विद्वान एक ब्रिटिश समर्थक आणि दुसरे म्हणजे भारतीय क्रांतिकारकांना समर्थन देणारे क्लिअर आहे म्हणजे लक्षात घ्यायचं जे ब्रिटिशियर आहेत ते ब्रिटिशांची बाजू खरी करणार जे भारतीय आहेत ते भारतीयाचीच काय करणार बाजू खरी करणार क्लिअर आहे हा बघा आता इथं पुढं तर सय्यद अहमद काय म्हणतायत शिपायांचं बंड आहे हे हे यांचं बंड आहे कारण का बरं महाराष्ट्रामध्ये नागपूरला उठाव झाला त्याही ठिकाणी सैनिकांनी उठाव केला मिरतला नी उठाव केला सैनिकांनी उठाव केला सॉरी नी मेरठला उठाव केला सैनिकांनी उठाव केला त्याच्यानंतर पुन्हा बाराकपूरला उठाव केला सैनिकांनी उठाव केला दिल्लीमध्ये उठाव केला सैनिकांनी उठाव केला मुंबईमध्ये उठाव केला सैनिकांनी उठाव केला म्हणून सर सय्यद अहमद खान यांना काय म्हणतात शिपायांचं बंड म्हणतात काय म्हणतात शिपा यांचं बंड म्हणतात बेन्झामिन डिझायली काय म्हणतो बघा हा एक राष्ट्रीय उठाव आहे हा काय आहे राष्ट्रीय उठाव आहे मॅलसन काय म्हणतो बरखास्त संस्थानिकांचे गुप्तगट बरखास्त संस्थानिक म्हणजे जे पदव्या पेन्शन मान मरामत याच्यातून जी संस्थानं खालसा केलीत किंवा संस्थानं जिंकून घेतली ब्रिटिशांनी या सर्व संस्थानिकांनी एकत्रित आले आणि पुन्हा त्यांनी काय केलं या अठराशे च्या उठावाला सपोर्ट केला क्लिअर आहे म्हणजे काय गुप्तगट मॅच द पेरला प्रश्न आयोग तुम्हाला विचारू शकतो बघा विनायक दामोदर सावरकर काय म्हणतात की प्रथम स्वतंत्र लढा म्हणत आहेत इंडियाचा प्रथम स्वतंत्र लढाय भारताचा प्रथम स्वतंत्र लढाय नरा फाटक काय म्हणतात शिपा यांची भाऊगर्दी काय म्हणतात ते शिपायांची यांची भाऊगर्दी म्हणतात आता ते का शिपायांची भाऊगर्दी म्हणत ही हे त्यांनाच माहिती आहे कारण बघा दुसऱ्या बाजूला वास्तविकता अशी आहे अठरा च्या उठावामध्ये सर्व सैनिक सर्वच व्यक्ती सर्वच क्रांतिकारक किंवा त्यांच्यासोबतच्या असणाऱ्या सर्वच व्यक्ती या राष्ट्रीयत्वाच्या भावनेनं जागृत झालेल्या होत्याच असं नाही जत्रेमध्ये गावच्या जत्रेमध्ये जसं हौसे गौसे नवसे असतात तसं या ठिकाणी कुणी हौसायला आलं होतं कुणी हौसेनं आलं होतं कुणी गौसायला आलं होतं कुणी नौसानं आलं होतं तर कुणी प्रत्यक्ष या ब्रिटिशांना आपल्या मातृभूमीतून हद्दपार करण्यासाठी आले होते हे मग आहे त्याच्यामुळे हे काय म्हणतात त्याला शिपायांची भाऊ गरीब गर्दी म्हणतात बघा हा लक्षात घ्या आता इथं बघा अशोक मेहता काय म्हणतायत हा देखील एक राष्ट्रीय उठाव आहे ज्योतिबा फुले काय म्हणतात भात आणि चपातीचं बंड आहे त्याच्यानंतर पंडित नेहरू काय म्हणतायत राष्ट्रीय आंदोलन आहेत सर देसाई काय म्हणतायत सत्तावन्न सालचा सा क्षोभ म्हणजे सत्तावन्न सालचा सा उठाव हे लक्षात ठेवायचं कुठंतरी लिहून ठेवायचं हा कुठंतरी लिहून ठेवायचं त्याशिवाय हे लक्षात राहणार नाहीये आणि याला तुम्ही वारंवार काय करायला पाहिजे अभ्यास करायला पाहिजे तुमचे मित्र मैत्रिणी अजून कोणी असतील तर त्यांच्यासोबत या चर्चा करत चला त्याच्यातून काय होईल तुमचं जास्त लक्षात राहील पुन्हा बघा इथं डॉक्टर आर सी मुजुमदार काय म्हणतात अठरा सत्तावन्नचे बंड राष्ट्रीय चळवळ मुळीच नव्हती राष्ट्रीय चळवळ कशाला म्हणतात लक्षात घ्या तुम्हाला माहिती आहे का राष्ट्रीय चळवळीची संकल्पना काय आहे राष्ट्रीय चळवळ ही फ्रेंच राज्यक्रांतीला म्हणतात राष्ट्रीय चळवळ ही रशियन राज्यक्रांतीला म्हणतात राष्ट्रीय चळवळ ही भारतामध्ये चालू झालेली एकोणवीसशे तीस ची सविनय कायदेभंग चळवळ म्हणतात की ज्या ठिकाणी जे आपल्यावरती राज्य करतायत म्हणजे आपले विरोधक आहेत या विरोधकांना सोळोक पळो करून सोडणे मग मला सांगा राष्ट्रीय चळवळ म्हणजे भारतामध्ये सर्वाधिक ऍट अ टाइम हा उठाव चालू झाला होता का दक्षिण भारत पूर्व भारत पश्चिम भारत मध्य भारत अजून कुठला भारत हा नैऋत्य ईशान्य वायव्य या ठिकाणचा जो काय आहे किंवा जो काही अखंड भारत आहे या अखंड भारतामध्ये ॲट ए टाइम सगळीकडे हा उठाव चालू झाला होता का हो नव्हताना चालू झाला ज्यावेळेस उत्तर भारतामध्ये व्हायचा त्यावेळेस दक्षिण भारतात बंद ज्यावेळेस दक्षिण भारतात बंद व्हायचा त्यावेळेस उत्तर भारतात चालू व्हायचा पण उठाव मात्र आज ना उद्या इथं ना तिथं इथं ना तिथं हा उठाव चालूच राहायचा हा काय याचा उठाव चालूच राहायचा लक्षात घ्यायचा त्याच्यामुळे यांचं म्हणणं असं आहे की राष्ट्रीय चळवळ मुळीच नव्हती कारण बंडाचे नेते राष्ट्रीय भावनेने प्रेरित झालेले नव्हते बंडाचे नेते एक उदाहरण लक्षात घ्यायचं रंग बापूजी गुप्ती लढले अखंड भारतासाठी लढले का नाही लढले ते सातारा संसदसाठी लढले मग झाशीची राणी मय मेरी झाशी नाही दुंगी मय मेरी झाशी नाही दुंगी मग तिने असं का नाही म्हणलं की मी माझा भारत देणार नाहीये कारण प्रत्येकामध्ये राष्ट्रवाद होता पण तो राष्ट्रवाद मर्यादित होता सातारचा राष्ट्रवाद सातारपुरता मर्यादित होता झाशीचा राष्ट्रवाद हा झाशीपुरता मर्यादित होता हे माहिती आहे का तुम्हाला हे हे कळणं गरजेचं आहे म्हणजे राष्ट्रीयत्वाचे जे काही नेते आहेत या बंडाचे हे राष्ट्रीय भावनेने प्रेरित नाहीयेत म्हणजे जो तो ज्याचा त्याचा विचार करतोय जो तो ज्याचा त्याचा विचार करतोय बघा लक्षात घ्या त्याच्यामुळे यांच्यामध्ये राष्ट्रीयत्व नाहीये राष्ट्रीयत्व म्हणजे काय आज ज्या पद्धतीनं लहानाचा मोठा मी होत असताना बालवाडीपासून ते दहावी पर्यंत रोज एका हाताचं अंतर घेऊन मी भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे म्हणत आलो तशी त्यावेळेस संकल्पना होती का सारे भारतीय माझे बांधव आहेत नाही ना मग राष्ट्रीयत्व नव्हतं भारत माझा देश आहे ही संकल्पनाच नव्हती त्यावेळेस मग भारतामध्ये राष्ट्रवाद निर्माण करण्यासाठी मागवून ब्रिटिशांची अहम भूमिका आहे खूप मोठी भूमिका आहे त्यांची कसं ते आपण हळूहळू पुढे बघूया प्रेरित झाले नव्हते किशोर चंद्र मित्र काय म्हणतात लाखभर शिपायांच्या बंडाशी जनतेच्या सहभागाचा अजिबात संबंध नाहीये जनतेनं कुठं उठाव केला सांगा मला जनतेनं कुठं साथ दिले सांगा मला ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये उमाजी नायकांना त्याच्यानंतर वासुदेव बळवंत फडकेंना जशी लोकांनी इथल्या साथ दिली आहे तशी प्रत्येक क्रांतिकारकांना का प्रत्येक का सैनिकांना साथ दिलेली असं दिलेच असं नाही ना अहो ना? एकेकाळी ज्यावेळेस ब्रिटिशांचं सरकार होतं त्यावेळेस या ब्रिटिशांच्या सरकारांच्या नियंत्रणाखाली याच हिंदी सैनिकांनी याच हिंदी जनतेला मारलेलं आहे मग ही हिंदी जनता यांच्यासोबत राहील का नाही राहणार हा नाही राहणार बघा लक्षात घ्यायचं बघा म्हणून लाखभर शिपायांच्या बंडाशी जनतेच्या सहभागाचा अजिबात संबंध नाहीये असं त्यांनी सांगितलं तुम्ही लढताय ना तुम्हीच लढा आम्ही येणार नाही कारण आमच्यावर तुम्ही अन्याय केलाय पाठीमागच्या वेळेस क्लिअर आहे हा स्टॅनले वॉरपर्ट काय म्हणतो बघा स्टॅनले वॉरोपर्ट असं म्हणतो ही घटना लष्करी बंडापेक्षा काही अधिक होती परंतु प्रथम स्वातंत्र्यापेक्षा बरीच कमी होती प्रथम स्वातंत्र्य युद्ध म्हणजे काय प्रथम स्वातंत्र्य युद्ध याचा याचा अर्थ असा होतो की तुम्हाला स्वतंत्र मिळण्याच्या दृष्टीनं तुम्ही पाऊल टाकणं मग मला सांगा आपण आता सत्तावन्नचा उठाव झाला आपल्याकडे मग तिथून पुन्हा पण पुढं शंभर वर्ष राज्य केलं त्यांनी आपल्यावरती गोडगोड बोलून आ? यस याचा अर्थ असा होतो आता बघा लढा अयशस्वी होण्याची कारणं लढा का अयशस्वी झाला लढ्याचा प्रसार भारतभर झाला नाही उत्तर भारतामध्ये सर्वाधिक झाला पण संपूर्ण उत्तर भारतामध्ये नाही झाला दक्षिण भारत पूर्णपणे शांत आहे पूर्व बंगालमध्ये जो उठाव झाला तो ब्रिटिशांनी वेळोवेळी मोडून काढला सतराशे सत्तावन्न ते अठराशे सत्तावन्न या शंभर वर्षामध्ये जे ब्रिटिशांच्या विरोधामध्ये उठाव झाले हे उठाव ब्रिटिशांनी वेळोवेळी मोडून काढलेले हे क्लिअर आहे तुम्हाला हा मग तो उठाव आहे असा तेवत राहिला का आपण बघितलं संथाळांचा उठावा असेल किंवा खोडांचा उठावा असेल त्यांनी तिसतीस वर्ष लढा दिलाय मग हे तिसतीस वर्ष जे काही त्यांनी लढे दिले हे कंटिन्यू चालू राहिलेले आहेत का पण त्याच्यामध्ये तेही मारले गेलेले आहेत ब्रिटिशांच्याही हत्या झालेल्या आहेत पण एकसारखा होता का संपूर्ण भारतामध्ये ज्या पद्धतीनं फ्रेंच राज्यक्रांती झाली ज्या पद्धतीनं रशियन राज्यक्रांती झाली ज्या पद्धतीनं भारतामध्ये सविनय कायदेभंग चळवळ चालू झाली त्यावेळेस मग तशी परिस्थिती होती का त्या राष्ट्रीयत्वाच्या भावने लोक लढले होते का नाही त्याच्यामुळं याचा लढा संपूर्ण भारतभर झालाच नाही हा पुढं सर्वसामान्य नेत्यांचा अभाव होता नेत्यांचा अभाव होता राजे राजवाड्यांचा पाठिंबाचा अभाव आहे हो बरोबर आहे नागपूरची राणी बंकाबाई ही ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहिली का बरं कारण तिला तो राज सीताबर्डीचा किल्ला पाहिजे होता आता काय करावं तुम्ही हो सीताबर्डीचा किल्ला घेऊन येत्या कशा लक्षात राजे राजवाडे जे आहेत त्यांचाच पाठिंबा मिळालेला नाहीये त्यांना मग ब्रिटिशांसोबत वैर करणार कोण ना सोबत वैर घेणार कोण हे महत्वाचं आहे ना म्हणून या ब्रिटिशांच्या नादाला लागून स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेण्यापेक्षा ठीक आहे ना किंवा मी त्यांना पाठिंबाच द्यायचा नाही पण काही रजराजवाड्यांनी पाठिंबा अप्रत्यक्षपणे दिलेला आहे हे देखील आपल्याला विसरता कामा नये जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट घडलेलं आहे बघा हा पुन्हा बघा लष्करी डावप्याचा अभाव यस सरळ समोरासमोर लढायला चालू करायचं पण ब्रिटिशांच्याकडे पाल्याच्या बंदुका होत्या अत्याधुनिक तोफा होत्या वेल ट्रेनड आर्मी होती की कुणी कुठं लढायचंय कुणी कुठं कधी मोर्चा सांभाळायचा आहे हे सगळं ठरलेलं होतं ना हा पण भारतीयांच्या मध्ये किंवा क्रांतिकारकांच्या मध्येच काही होतं का तसं काहीच नाहीये म्हणजे आपल्याकडे शस्त्रास्त्रांचा अभाव होता त्याच्यानंतर पुन्हा साधन सामग्रीचा अभाव होता आणि सर्वात जास्त आपण युद्ध हरण्यामध्ये जरी आपण मुठभर असलो तरी देखील आपण हा उठाव जिंकला असता पण आपण हा उठाव जिंकलो नाहीये कारण या मुठभरांच्या मध्ये पण गद्दार होते त्याच्यामुळे हे सगळं झालं या शस्त्रास्त्रात कितीही घातक शस्त्र असू द्या त्या घातक शस्त्रापेक्षा घातक असतो विश्वासघातकी काय म्हणलं घातक शस्त्रापेक्षा घातकी असतो विश्वासघातकी क्लिअर आहे का हा हे महत्वाचं आहे बघा आणि मग विश्वासघात आपल्याच लोकांनी आपल्याला दिला धोका मग धोक्याची खासियत होतीये धोका देण्यावाला कोणी अक्षर खासी होत आहे सही आहे ना हा आंतरराष्ट्रीय परिस्थिती ब्रिटिशांना अनुकूल होती यस अगदी बरोबर आहे भारतामध्ये ब्रिटिशांनीच काय राज्य केलं अहो ब्रिटिशांपेक्षा श्रेष्ठ असणारे ते फ्रेंच फ्रान्स ज्या फ्रान्सच्या नेपोलियन बोना पार्टने इंग्लंडला नंतर स्वतःच्या बोटावरती नाचवलं आपला बदला सगळा परत घेतला मग त्या फ्रान्सला ते फ्रान्स खूप ताकदवर होतं पण ज्यावेळेस फ्रान्स भारतामध्ये होतं फ्रेंच भारतामध्ये होतं त्यावेळेस त्यांच्या मायदेशातून इंग्लंडला त्यांच्या मायदेशाने भारतात मदत पाठवलेली नाहीये पण इंग्लंडवरून भारतामध्ये मदत यायची सैनिक यायचे गोळा बारूद यायचे क्लिअर या सगळ्या गोष्टी त्यांना यायचा पैसा यायचा पण ह्यांचं काय बाकीच्या कोणाचं येत नव्हतं ना इथं कसं लोकवर्गनी काढून ते युद्ध वगैरे करायचे किंवा शस्त्र वगैरे जमवायचे हा अभाव आहे तसं आपल्याला पाठिंबा होता का आपल्यातले आपल्यातच पाठीमाग पाय ओढायला बसले होते पितुरी करणारे होते हा उत्तर भारतात सर्वाधिक उठावाचं ओन आहे संपूर्ण उत्तर भारत आहे का नाही उत्तर भारतामध्ये सर्वाधिक मग सर कुठल्या प्रांतामध्ये यूपी बिहार हे दोनच प्रांत आहेत आपण बघितले आणि दिल्लीच्या आसपासचा मग त्या ठिकाणी का बरं कारण ते उत्तर भारतीय कारण ते काय आहेत उत्तर भारतीय गाळाचे मैदानी प्रदेश हा चला बघूया आपण पुढे आता इथं बघा काय आहे शिंदे जर उठावात सामील झाले तर मला उद्या चंबळ गव्हाला उचलावं लागेल बघा पाठीमागच्या वर्षी जे काही प्रश्न कंबाईन परीक्षा झाली होती या पूर्व परीक्षेच्या अगोदर आपण मॅरेथॉन सेशन घेतलं होतं त्या मॅरेथॉन सेशन मधलं हे स्टेटमेंट आहे त्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही जाऊन पण बघा की विद्यार्थ्यांना त्या जे काही मॅरेथॉन सेशन आहे त्याच्यातून पाच पाच आणि सहा सहा मार्क त्यांचे कव्हर झालेले आहेत की ज्यांनी फक्त लेक्चर बघितलंय ले। विषय लक्षात मेन्सला पण त्यांना त्यांचा फायदा झाला आहे हे समाजसुधाराचा एक व्हिडिओ आहे बघा हा माझ्याच नावचा आहे नंदकुमार सर ज्ञानदीप अकॅडमी हिस्ट्री ते एकदा टाकून बघा ते जवळपास तीनशे के झालेत एवढ्या लोकांनी बघितलेलं आहे त्यांना कमेंट्स वाचून बघा म्हणजे तुम्हाला किती फायदा झाला आहे सगळ्यांना कळेल तो समाज व्हिडिओ तयार करत असताना मी सात रेफरन्स बुक घेतलेत सगळं कवर आहे त्याच्यामध्ये एकदा बघून घ्या फायद्यासाठी आहे दोन हजार आता येणारी जी काही परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी आपल्याला महत्वाचं आहे कंबाईनच्या बघा मग त्यावेळेस हे स्टेटमेंट होतं लॉर्ड कॅनिंग काय म्हणतोय लॉर्ड कॅनिंग म्हणतोय की जर शिंदे उठावात सामील झाले तर मला उद्या चंबळ गाव उचलावं लागेल म्हणजे शिंदे एवढे पॉवरफुल होते म्हणजे या ठिकाणी पॉवरफुल असणाऱ्या व्यक्तीने देखील वेळेस यातून आपला किंवा आपला अंग काढून घेतलेलं आहे हा येस त्याच्यानंतर इंग्लंडच्या युवा पिढीने बघा याचा काय मोठा परिणाम झाला आंतरराष्ट्रीय परिणाम काय झाला बघा इंग्लंडच्या युवा पिढीने भारतीय उठावाचा इतिहास भारतीय उठावाचा म्हणजे या अठरा सत्तावन्नचा एक उठाव झाला याचा इतिहास वाचावा इतिहास वाचावा त्याचं मनन करावं त्यातून शिकावं त्यातून बोध घेण्यासारखं व स्फूर्ती घेण्यासारखं का, बरंच काही असावं मग हा लॉर्ड क्रोमर म्हणतोय का लॉर्ड क्रोमर असा म्हणतोय कारण एवढा मोठा अफाट असणारा हा लोकसंख्येचा भारत देश आणि या भारत देशामध्ये मुठभर असणारे क्रांतिकारक या डझनभर इंग्रजांशी दोन हाताने लढत होते आणि हे मुठभर क्रांतिकारक लढत असताना देखील याच क्रांतिकारकांच्या मधले काही गद्दार लोक यांना साथ देत नव्हते म्हणजे हे मुठभर क्रांतिकारक या देशामध्ये वरती राज्य करणारे जे काय साम्राज्यकर्ते आहेत या साम्राज्यकर्त्यांना साम्राज्य हरवायला चालले होते मग त्यांच्यामध्ये लक्षात घ्या त्यांच्यामध्ये किती ताकद असेल किती आत्मविश्वास असेल किती धैर्य किती धाडस त्यांच्यामध्ये असेल या धाडसाकडून तुम्ही काहीतरी शिका लॉर्ड क्रोमर म्हणतोय संताळांच्या उठावामध्ये पण कार्ल मार्क्स म्हणतोय की भारतातील पहिली जनक्रांती आहे ती भारत खूप खतरनाक आहे याचा तुम्ही अभ्यास करायला करणं गरजेचं आहे बघा फ्रान्समध्ये अठराशे सत्तावन्नच्या उठावाचं गॉड द जजमेंट अपॉन इंग्लिश रूल इन इंडिया असं वर्णन केलं कुठं फ्रान्समध्ये बरं फ्रान्समध्ये का बरं कारण फ्रान्सला भारतातून ब्रिटिशांनी हकलून लावलं ना बरोबर आहे का जसा तेवीस जून सतराशे सत्तावन्नच्या प्लासीच्या युद्धामध्ये सिराजुद्दौलाचा पराभव झाला त्या सिरायुद्धौला वास्तविकता या फ्रान्सचा सपोर्ट होता मग फ्रान्सां फ्रान्स किंवा फ्रेंच आणि जे काही इंग्लंड आहे त्यांचं पहिल्यापासून वैर आहे मग तिकडं युद्ध झालं की भारतामध्ये पण हे दोघं युद्ध करायचे आणि मग इंग्लंड आणि फ्रेंच हे दोन्ही शत्रू मग चाणक्य ती काय सांगते शत्रूचा शत्रू तो आपला मित्र मग फ्रान्सनं आपल्याला सपोर्ट केला आणि फ्रान्सनं सांगितलं की या उठा अठरा चा उठाव म्हणजे गॉड जजमेंट अपॉन इंग्लिश रूल इन इंडिया असं वर्णन केलं त्याच्यानंतर पुन्हा अठरा सत्तावनच्या उठावास युरोपातील इटली व फ्रान्स इटली व फ्रान्स या देशांच्या नागरिकांनी सहानुभूती आणि सदेच्छा मिळाली होती लक्षात घ्यायचं मग हे फ्रान्स आणि इटली हे दोन्ही का बरं कारण हे दोन्हीही इंग्लंडचे शत्रू आहेत ना मग चाणक्याने ते काय सांगते शत्रूचा शत्रु तो आपला मित्र शत्रूचा शत्रु तो आपला मित्र मग यांनी भारताला सपोर्ट केला भारताला यांनी पाठिंबा दिला की यस जे चाललंय ते व्यवस्थित चाललंय आमचा तुम्हाला पाठिंबा आहे लढा म्हणजे अठराशे सत्तावन्नच्या उठावाला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झालेलं आहे क्लिअर का हा आता बघा लेखन बघा या अठरा सत्तावनच्या उठावाबद्दल सर सय्यद अहमद खान यांनी द कॉजेस ऑफ इंडियन म्युटिनी हा त्यांनी ग्रंथ लिहिलाय म्हणजे भारतातील उठावाची कारणं लिहिलेली हा लक्षात येईल लेखन म्हणजे ग्रंथ वगैरे त्याच्यानंतर विनायक दामोदर सावरकर यांनी इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स म्हणजे भारताचा पहिला स्वतंत्र लढा आरसी मुजुमदार यांनी लिहिलंय द सिपॉय म्युटिनी अँड द रिवॉल्ट ऑफ एटीन फिफ्टी सेव्हन अठराशे सत्तावन्नचं बंड त्याच्यानंतर एस एस सेन यांनी फक्त अठराशे सत्तावन्न नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे चला बघूयाला पुढं अशोक मेहता काय लिहित आहेत अठराशे सत्तावन्नला द ग्रेट रेबेलियन द ग्रेट रेबिलियन कोण लिहित आहे अशोक मेहता कार्ल मार्क्स काय म्हणतात बघा द फर्स्ट इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स एटीन फिफ्टी सेव्हन टू एटीन फिफ्टी नाईन कार्ल मार्क्स इथं पण लिहितोय ए बी चौधरी काय म्हणतात एस बी चौधरी सिव्हिल रेबिलियन इन इंडियन म्युटिनीज याच्यानंतर शशीभूषण चौधरी असं म्हणतायत स्टोरीज ऑफ द इंडियन म्युटिनी याच्यानंतर हरिप्रसाद चट्टोपाध्याय असं म्हणतायत सिपॉय म्युटिनी एटीन फिफ्टी सेव्हन ए सोशल स्टडी अँड अनालिसिस एवढ्या लोकांनी लेखन केलंय ले? हा बघा क्लिअर आता झाला बघा आपला अठराशे सत्तावन्न चा उठाव आपला संपला आता आपला वास्तविकता चालू होतो अठराशे सत्तावन्नचा चा उठाव आणि महाराष्ट्र बघूया आपण महाराष्ट्र काय आहे ते हा भाषा समजते कळत इतिहास आहे सगळं व्यवस्थित बघा काही नवीन गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळाल्या असतील चला जायचं पुढं बघूया आपण अठराशे सत्तावन्नचा उठाव आणि महाराष्ट्र बघा कशे हा महाराष्ट्राबद्दल काल आपण बोललोच त्या महाराष्ट्रामध्ये काय झालं होतं आधुनिक भारताचा विशेषत जो काही महाराष्ट्राचा इतिहास आहे याच्यामध्ये वेगळं असं काही नाही आहे वेगळं असं काहीच नाही आहे मग सर याच्यामध्ये काय आहे मग याच्यामध्ये काय आहे सर बघूया ना काय घडलं महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे काय खूप वेगळा याच्यातला भाग नाही आहे बरं लक्षात घ्या महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास म्हणून लोड घेऊ नका जर तुम्ही अनिल कटारे सरांचं पुस्तक वाचायला जाल त्याच्यामध्ये संपूर्ण आधुनिक भारताचाच इतिहास दिलाय महाराष्ट्राचा कमीच दिलाय त्यापेक्षा बेटर आहे एस एस गाठाळ सरांचं पुस्तक चांगलं पुस्तक आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे संबंध दिलंय मुंबई प्रांतातील दिल वृत्तपत्र किंवा अजून बरंच काय आहे एकदम महाराष्ट्राच्या संदर्भात स्पेसिफिक दिलंय बघा एस एस गाठाळ सरांचं पुस्तक आहे चांगलं पुस्तक आहे ते हा येस हा बघा आता इथं बघूया अठरा सत्तावन्नचा उठाव आणि महाराष्ट्र नेमकं काय आहे पहिला उठाव बघायचा कोळ्यांचा उठाव आता बघा आपण सुरुवातीला बघितलं होतं दक्षिण भारतातील उठाव बघितला होता पूर्व भारतातील बघितला होता किंवा बंगालमधील पण आपण पश्चिम भारतातील उठाव बघितला होता बघा पश्चिम भारतातील उठाव म्हणजे महाराष्ट्रातला उठाव बघूया काय आहे महाराष्ट्रातले उठाव आता याच्यामध्ये हा पहिल्यांदा बघायचा आपल्याला कोळ्यांचा उठाव कोळ्यांचा उठाव एकूण तीन टप्प्यामध्ये झाला तो आहे अठराशे चोवीस अठराशे एकोणचाळीस आणि अठराशे पंचेचाळीस या तिन्ही वेळेला उठाव झालेले आहेत क्लिअर आहे आणि हे उठाव काय होते छोटे छोटे होते पहिला मुंबई भागामध्ये घडला दुसरा पुणे भागामध्ये घडला तिसरा घडला नाशिक नगर सातारा सासवड पुणे या भागामध्ये घडला क्लिअर आहे का तिसरा टप्पा सपला कोळ्यांचा उठाव कोळ्यांचा उठाव म्हणजे काय खूप मोठा आहे किंवा काय अशातला भाग नाहीये बघा हा आता इथं महाराष्ट्रात कोळ्यांचे बघा साधे कोळी डोंगरी कोळी असे भेद असून सोनकोळी आणि महादेव कोळी असे पुटभेद आहेत म्हणजे हे काय त्यांचे प्रकार आहेत काय ते त्यांचे प्रकार आहेत आता लक्षात घ्यायचं याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे पहिला टप्पा अठराशे चोवीस ला ज्या पद्धतीने आपण भारताचा बघितला त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे महाराष्ट्रामध्ये बघायचं आहे बघा याच्यामध्ये पहिला टप्प्या उठाव कुठं घडला हा ठिकाण याचा आहे मुंबई भागात नेटिव्ह ने हा उठाव केलेला आहे याचा अध्यक्ष आहे किंवा नेतृत्व केलंय रामजी भांगडिया की जे पोलीस होते हा एक पोलीस जमातीचा पोलीस अधिकारी होता हा लक्षात घ्यायचं हे एक पोलीस अधिकारी होते मग ज्या वेळेस आपल्याच लोकांच्या वरती अन्याय होतोय अत्याचार होतोय आणि अन्याय अत्याचार होत असताना आपणच पुन्हा त्यांना बळजबरीनं मारणं किंवा मारहाण करणं हे आपल्याला पटत नाही म्हणून यांनी पोलीस पदाचा राजीनामा दिला अधिकार पदाचा राजीनामा दिला आणि कोळ्यांच्या उठावामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी नेतृत्व केलं हा बघा रामजी भांगडिया कारण काय आहे बघा इंग्रजी राजवटीमध्ये किल्ल्यांची व्यवस्था पूर्णतः बदलली गेल्यामुळं कोळ्यांच्या नोकऱ्या गेल्या शेतीवरील उदरनिर्वाह करावा तर इंग्रजांनी जमिनी देखील काढून घेतल्या त्यामुळं कोळ्यांच्यावर उपासमारीची वेळ आली करे तो क्या करे ना करे तो क्या ना करे मी तुम्हाला सांगितलं होतं ब्रिटिश भारतामध्ये येण्यापूर्वी ब्रिटिशांचं काय आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं बघा की भारतामध्ये येण्यापूर्वी आणि भारतात आल्यानंतर काय काय घडलं होतं येण्यापूर्वी आणि आल्यानंतर मग हे आदिवासी जे आहेत आता कोळी हे देखील आदिवासीच आहेत बिल्ल हे देखील आदिवासीच आहेत हे चप्पळ लोक लक्षात घ्यायचं चप्पळ लोक रानामध्ये राहणारी लोक आणि मग या लोकांना रात्री अपरात्री किंवा जे काही दरोडे वगैरे पडायचे या दरोडेखोरांच्या विरोधामध्ये यांना महत्वाच्या ठिकाणी बंदोबस्त दिले जायचे किल्ल्यांचे यांना किल्लेदार केलं जायचं किल्ल्यांच्या बंदोबस्तामध्ये यांना ठेवलं जायचं महत्वाच्या खिंडी महत्वाचे रस्ते महत्वाचा दस्तावेज सावकार पाटील जमीनदार यांच्या वाड्यावरती हे पहारीकरी असायचे पण ही असणारी जी काही व्यवस्था आहे ही युरोपियनांच्या आल्यानंतर किंवा ब्रिटिशांच्या आल्यानंतर ही पूर्णपणे व्यवस्था कोलमडून गेली आणि व्यवस्था कोलमडून गेल्यानंतर या लोकांच्या ज्या काही जमीन दिल्या संस्थानिकांनी किंवा राजांनी किंवा तुम्ही काय करा उदरनिर्वाह करा याच्यावरती त्या जमिनी देखील यांनी काढून घेतल्या आणि म्हणून यांनी काय केला उठाव केला बघा पहिल्यांदा हा उठाव कुठं घेतला लक्षात घ्यायचं हा उठाव कुठं काढला हा मुंबई भागामध्ये अठराशे चोवीस चा मुंबई भागामध्ये नेतृत्व रामजी बांगडीया कारण किल्ल्यांची पूर्णतः व्यवस्था बदलली गेली आता किल्ले कुणाकडे गेले ब्रिटिशांकडे गेले मग त्यांनी किल्ले ठेवले का देशी संस्थानिक ठेवले का नाही ठेवले बर फक्त देशी संस्थानिक काढले नाहीत तर देशी सैनिक काढले नाहीत तर या सैनिकांनी जो पराक्रम गाजवला होता आणि त्याच बक्षीस म्हणून त्याला जी काही जमीन मिळाली होती ती जमीन देखील या लोकांनी काढून घेतली मग मला सांगायने जगायचं कसं उठाव केला यस प्रदेश बघा दक्षिण महाराष्ट्र गुजरात कोकण अठराशे चोवीसचा उठाव प्रदेश कुठे आहे हा आहे दक्षिण महाराष्ट्र गुजरात आणि कोकण ब्रिटिश नेतृत्व केलं बघा कॅप्टन अलेक्झांडर आणि कॅप्टन मॉकिनटॉश मॉकिनटॉश लक्षात घ्यायचं कुणी केलं पहिला उठाव मग आयोग तुम्हाला काय करेल माहिती आहे का या ठिकाणी मॅच द पेअरला प्रश्न विचारेल एका बाजूला अ ग्रुप दुसऱ्या बाजूला ब बा ग्रुप पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा आणि एका बाजूला देईल ब्रिटिश नेतृत्व इथं देईल कोळ्यांचा उठाव पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा आणि दुसऱ्या बाजूला देईल ब्रिटिशांचं नेतृत्व किंवा एका बाजूला देईल कोळ्यांचा उठाव आणि दुसऱ्या बाजूला देईल त्यांचं नेतृत्व मग पहिल्याचं नेतृत्व कोणी केलं होतं अठराशे चोवीसच्या उठावाचं कोळ्यांच्या जे मुंबईमध्ये घडलं होतं रामजी भांगडिया क्लिअर हा <laughs> ब्रिटिशांचं बाग कोणी केलंय कॅप्टन अलेक्झांडरने केलंय पुढे बघा <laughs> दुसरा टप्पा अठराशे एकोणचाळीसला घडलेला आहे तो कुठं घडलाय तो पुण्यामध्ये घडलाय कुठं घडलाय पुण्यामध्ये नेतृत्व कोणी केलंय रेस कोळ्यांच्या मध्ये नेतृत्व कोणी केलंय भाऊ खरे चिमनाजी जाधव आणि नाना दरबारे या तिघांनी काय केलं नेतृत्व केलंय ब्रिटिश नेतृत्व केलंय कॅप्टन रोज हा कॅप्टन रोझ लक्षात पाठीमाग कोणी केलं होतं पहिल्या टप्प्यामध्ये अलेक्झांडर आणि मॅकिनटॉश या ठिकाणी कुणी केलंय कॅप्टन रोज लक्षात राहत नसेल टेन्शन घ्यायचं नाही चार्ट बनवायचा असा चार्ट बनवायचा हा पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा असा टप्पा बनवायचा मग इथं ब्रिटिश नेतृत्व आणि इथं कोळ्यांचं नेतृत्व झालं एका खाली एक एकाच पानावरती बसलं क्लिअर जी गोष्ट अवघड आहे ती सोपी करायला शिका जी सोप्पा आहे ती अवघड करायला शिकू नका हम्म बघा इथं असं आहे पुन्हा घोषणा काय केली बघा इथं इथं काय घोषणा केली बघा कोळ्यांनी दुसऱ्या बाजीरावाला पेशवेपद देऊन पुन्हा मराठा राज्याची सपना झाली पाहिजे बाजीरावला काय करा पेशवेपद द्या दुसऱ्या बाजीरावला आणि पुन्हा मराठा साम्राज्याची स्थापना झाली असं त्यांनी घोषणा केली संपूर्ण राज्य कोळ्यांच्या आहे असं केलं आता मुंबईला पण उठाव झाला होता नंतर आता पुण्यामध्ये पण उठाव झाला त्याच्यामुळे त्यांनी असं घोषित केलं की या ठिकाणी जे काही राज्य आहे महाराष्ट्र हे किंवा बॉम्बे प्रांत हे आता काय झालंय पूर्णपणे कोळ्यांच्या ताब्यामध्ये आलेलं आहे असं त्यांनी सांगितलं बघा घोड नदी आता ही घोड नदी पुणे जिल्ह्यामध्ये असणारं जे काही शिरूर तालुका आहे या शिरूर जवळ असणारी ही घोड नदी आहे हा लक्षात घ्या पुणे नगर रस्त्यावरती आहे येस घोट नदी येथे सरकारी खजिना दीडशे कोळ्यांच्या समूहाने लुटला व त्याच्यामध्ये चोपन्न कोळ्यांना अटक तर काहींना फाशी दिली म्हणजे बघा लक्षात घ्यायचं यांनी सरकारी खजिना देखील लुटलेला आहे पुढं तिसरा टप्पा बघा अठराशे ला हा उठाव कुठं घडला ठिकाण कुठं बघायचं पुणे नाशिक नगर सासवड सातारा पुरंदर या भागामध्ये हे उठाव घडलेले विषय लक्षात हा जर कधी बस स्टँडवरती गेला असेल तर त्याच्यामध्ये ते किंवा ट्रेनवरती किती सांगितलं जातं बघा हा गाडी क्रमांक वगैरे सांगितलं जातं ही गाडी पुणे नाशिक नगर सासवड सातारा पुरंदर मार्ग अशा प्रकारे ते असतं बघा टोनिंग थोडंसं एन्जॉय करत शिकूया नेतृत्व कोण करते बघा नेतृत्व तिसऱ्या टप्प्याचं रघु भांगडिया आणि बापू भांगडिया हा हे सगळे बंधू आहेत भाऊ बंधू आहेत यस रघु भांगडिया पहिल्यामध्ये रामजी भांगडी या लक्षात घ्यायचं रामजी भांगडिया रघुजी भांगडिया वेगळे हा त्याच्यानंतर ब्रिटिश नेतृत्व कोणी केलं कॅप्टन जेन ब्रिटिश नेतृत्व कोणी केलं कॅप्टन जेलने केलं कारण काय आहे बापू भांगडे यांना अटक केली काय केली बापू भांगडे यांना अटक केली आहे बघा हे कारण आहेत प्रत्येकाची काही ना काही कारण आहेत हा पहिला टप्पा अठराशे चोवीस दुसरा एकोणचाळीस तिसरा पंचेचाळीस आयोग वारंवार प्रश्न विचारत तुम्हाला माहिती आहे का दोन हजार बाराला वेळेस बघा ते अकरावीचं पुस्तक नवीन आलं त्यावेळेस त्या चायना बॅचला आयोगानं जवळपास बारा ते तेरा प्रश्न त्या फक्त अकरावीच्या पुस्तकातून विचारले होते सेम ॲज इट इज पण त्या अकरावीच्या जुन्या पुस्तकामध्ये इतिहासाच्या थोड्याफार चुक आहेत बरं का इयर्स मध्ये सरती शेवटी पण त्याच्यामध्ये आदिवासी चळवळ असेल कामगार चळवळ असेल कामगारांचे फॅक्टरी ऍक्ट असतील विषय लक्षात या सगळ्यांच्या मध्ये काय आहे हा या सगळ्यांच्या मध्ये बघा तुम्हाला आयोग प्रश्न विचारत असतो हा आता बघा भिल्लांचा उठाव खानदेश हा जय खानदेश मानदेश जय खानदेश असा असे आहे बघा ते काहीतरी हा आता माझे मित्र आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे बिल्लांचा उठावा कुठं झाला खानदेशामध्ये झाला बघूया खानदेशामध्ये कुठं आहे त्यांचा प्रभावित क्षेत्र हा शिरूर कुठं बघितलं शिरूर आपण पुणे जिल्ह्यामध्ये आता इथं काय आहे शिरपूर आहे इथं काय आहे शिरपूर आहे लक्षात घ्यायचं हा शिरूर आणि शिरपूर हे महत्वाचं आहे बघा आपल्यासाठी प्रभावित क्षेत्र बघा शिरपूर सुलतानपूर पाचोरा यावल सिंधवघाट आणि अंबापाणी अंबापाणीची लढाई देखील इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे बघा क्लिअर आहे खानदेशामध्ये तुम्ही म्हणताय भिल्लांचा उठाव भिल्लांचा उठाव पण भिल्लांचा उठाव खालीपैकी कोणत्या भागामध्ये सर्वाधिक प्रभावित होता कुठल्या भागामध्ये शिरपूर सुलतानपूर पाचोरा यावल सिंधवघाट या भागामध्ये होता त्याच्यानंतर बघा भिल्ल लढवई कोण कोण लढले बघा भिल्लांचे नेते कोण कोण आहेत याच्यामध्ये भीमा नाईक काजीसिंग नाईक खाला नाईक दौलत सिंग काळूबाबा भागोजी नाईक हे नेतृत्व आहे आयोगानं कितीदा प्रश्न विचारलाय खालीपैकी भिल्लांचं नेतृत्व कोणी केलं कितीतरी वेळा प्रश्न विचारलाय दोन हजार अकरा पासून प्रश्न विचारला चालू केलाय आयोगानं हा ते अजून आयोगाचा हा प्रश्न काय आहे चांगला आहे म्हणजे पाठ आहे आयोगाला हा प्रश्न वारंवार तेच ते प्रश्न रिपीट होतात जास्त लोढ घ्यायचा नाही बघा लक्षात घ्या हा मादा कुनी -कुनी Bruch, Westby, Stuart, आता इथं बघा ब्रिटिश नेतृत्व कोणी केलंय बघा ब्रिटिश नेतृत्व कुणी कोणी केलंय कॅप्टन ब्रच लेफ्टनंट वेस्वी स्टुअर्ट आता स्टुअर्ट मारला गेला होता बघा त्यांच्यामध्ये हा लक्षात घ्यायचं भिल्लांच्या युद्धामध्ये किंवा भिल्लांच्या नेतृत्वाखाली जी काही लढाई झाली त्याच्यामध्ये स्टुअर्ट मिल मारला गेला होता माउंट गोमेरी चेंबरलेन आणि डाक्सिन एवढे नेतृत्व केलं बघा भिल्लांचा उठाव मोडून काढण्यासाठी भिल्लांचा उठाव मोडून काढण्यासाठी एवढ्या ब्रिटिशांनी नेतृत्व केलेलं आहे हे महत्वाचं आहे आपल्यासाठी हा सलाम आहे या लोकांना उठावाचं वर्ष भिल्ल नेतृत्व आणि ब्रिटिशांचं नेतृत्व बघू याच्यामध्ये कोण आहे जास्त हेडेक करून घ्यायचं नाही हे एवढंच फक्त अभ्यास करा तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासाला आउट ऑफ मार्क्स मिळणार शब्द आपला फक्त एखादं याच्यासोबत एखादं चांगलं पुस्तक ठेवायचं मी हेही सांगतोय कारण माझ्यामुळे तुमचा एखादा मार्क्स मला घालवायचा नाहीये माझ्यामुळे तुमचे मार्क्स वाढले पाहिजेत पण माझ्यामुळे तुमचा मार्क्स नाही गेला पाहिजे क्लिअर आहे कारण काय होतं कधी कधी असं होतं हे करत असताना मी भले चार पाच वेळाला या चेक करत असतो की बाबा काय चुकलंय काय चुकलंय का क्लिअर आहे त्याच्यामुळे आता नजर पूर्णपणे मरून गेलेलं आहे तरी पण त्यातनं जर का पन, पन काही चुकून राहिलंच असेल एखादं इयर वगैरे हे तुम्ही थोडंसं काय करायला पाहिजे क्रॉस चेक करायला पाहिजे कारण समोरच्यावरती एखाद्यावरती एवढा पण डोळ झापून विश्वास ठेवणं चुकीचं असतं आमच्यावरती ठेवू शकतात ज्ञानीपुवरती काही अडचण नाहीये हा बघा उठावाचं वर्ष बघा अठराशे तीन ते अठराशे अठरा दरम्यान आहे बिल्लांचं नेतृत्व बघा कोणी केलंय चिलनाईक कुणी मोडून काढला उठाव कॅप्टन ब्रिक्स आणि कॅप्टन डुसार्ट त्याच्यानंतर अठराशे बावीसला हिरा यांनी नेतृत्व केलं कॅप्टन ब्रिक्स आणि मेजर मोरीनने तो उठाव मोडून काढला अठराशे ला सेवाराम घिसानने नेतृत्व केलं लेफ्टनंट औट्रमने तो उठाव मोडून काढला अठराशे बावीस ते पंचावन्न सत्तावन्नच्या दरम्यान कोणाररावने उठावाचं नेतृत्व केलं पण त्या ठिकाणी कॅप्टन हेनरी हा नेतृत्व करत होता पण अठराशे तेतीसच्या अठराशे बावीस ते अठराशे सत्तावन्नच्या दरम्यान जे काही उठाव चालले होते या उठावाच्या दरम्यान अठराशे शिंगोटीच्या लढाईमध्ये कॅप्टन हेनरी मारला गेला क्लिअर आहे कोण मारला गेला कॅप्टन हेनरी मारला गेला बघा लक्षात घ्या आपल्यासाठी हे चला पुढे बघूया बिल्लांचे उठाव थांबवण्यासाठी ब्रिटिशांकडून उपाययोजना आता बघा काही पुस्तकांच्या मध्ये असं आहे की ज्या वेळेस आपण संथळांचा उठाव बघितला हा लक्षात घ्यायचं हे जे काही उठाव घडले किंवा संथाळांचे जे काही उठाव घडलेले आहेत संथाळांचा उठाव असेल भिल्लांचा उठाव असेल आता संथाळांचा उठाव तर किती घडला होता हा अठराशे पंचावन्नला घडला होता पण हा कधीचा आहे लक्षात घ्यायचं हा कधीचा इकडे लक्षात घ्या सतराशे सत्तावन्न पर्यंत आहे बघा इथं हा अठराशे सत्तावन्न पर्यंत आहे अठराशे तीन अठराशे बावीस अठराशे पंचवीस अठराशे बावीस तुम्हाला माहितीसाठी सांगतो की जे दक्षिणेमध्ये उठाव झाले ना तरी इकडे आपल्या संथाळांचा उठाव पूर्वेमध्ये रोल मॉडेल हे संथाळांचे रोल मॉडेल खानदेश भिल्ल हा समजून घ्यायचं बघा आता इथं भिल्लांच्या उठाव थांबवण्यासाठी ब्रिटिशांकडून उपाययोजना कराव्या लागल्या जसा संथाळां जसा भिल्लांचा उठाव तीव्र होता तसा संथाळांचा पण उठाव तीव्र होता म्हणून संथाळांना शांत करण्यासाठी संथाळ परगाना जिल्हा तयार केला आणि याही लोकांसाठी काही उपाययोजना दिल्या बघा हा बघा मग याच्यामध्ये काय होतं भिल्लांची सैन्यात भरती केली यस आणि त्यांची वेगळी पथकं उभारली रस्ते खिंडी अशा अडचणीच्या ठिकाणी बंदोबस्त करण्याचं काम कारण ते पहिल्यापासून आदिवासी आहेत कारण त्यांना शौर्यता ही त्यांच्या रक्तामध्ये आहे आणि या सह्याद्रीचा कडी कपार जो आहे हा सगळा या लोकांना परिचित आहे लक्षात घ्या वाघांनी आणि या आदिवासी बांधवांनी या दोघांनाच सैर करण्याचा अधिकार आहे या सह्याद्रीचा सैर करण्याचा अधिकार यांना आहे येतो विषय लक्षात आणि मग त्याच्यामध्ये नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही स्वराज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य हे पहिल्यांदा होत क्लिअर आहे का म्हणजे या दऱ्या जी लोक वाढलीत त्याच लोकांना आणि या जंगली हिंस्र पशू आणि प्राण्यांना या भागामध्ये वास्तव्य करण्याचा अधिकार होता क्लिअर आहे बघूया आपण पुढं इथं बघा पूर्वापार चालत आलेल्या जमिनी त्यांच्याकडून त्यांच्याकडे ठेवल्या सरकारमार्फत बी बियाणं जनावरं अवजारं यांची पुरवण्याची पद्धत सुरू केली मग आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो भिल्लांचा राग शांत करण्यासाठी किंवा भिल्लांचा उठाव मोडून काढण्यासाठी सरकारने खालीपैकी कोणत्या उपाययोजना केल्या हा येस आता बघा हटकरांचा उठाव बघायचा आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये घडलेला आहे हा बीड जिल्ह्यामध्ये वास्तवता घडलेलं आहे पण त्याला आपण मराठवाड्यामध्ये म्हणूया नांदेड परभणी आणि या पैनगंगेच्या प्रदेशामध्ये हो हा उठाव घडलेला आहे हटकरांचा उठाव ज्याला बीडचा उठाव असं म्हणलं जातं नेता कोण होतं बघा नवसोजी नाईक आणि धर्माजी प्रतापराव लक्षात घ्यायचं धर्माजी प्रतापराव आणि नवसोजी नाईक यांनी हा उठाव केलेला आहे हा उठाव यांनी घडवून आणलेला आहे प्रमुख ठाणे कोण होतं प्रमुख ठाणे यांचं आहे नोवा ब्रिटिशांनी उठाव हा मोडून काढलेला आहे वेळोवेळी ब्रिटिशांनी हा उठाव मोडून काढलाय आता बघायचं आहे आपल्याला रंगो बापूजी गुप्ते महाराष्ट्र सातारा ज्याला मराठ्यांची राजधानी असं म्हणलं जातं काय म्हणलं जातं मराड्यांची राजधानी असं म्हणलं जातं बघा मग या ठिकाणी लिहिलंय बघा इथं निष्ठावान सेवक मुस्तदी वकील मराठ्यांच्या इतिहासातील शेवटचा मुस्तदी रंगबापूजी गुप्ते यांना रोहिड खोरेकर असं म्हणतात याच्या विषय लक्षात रोहिड्याचा किल्ला बघितलाय का कधी कुणी जावळीच्या खोऱ्यामध्ये असणारा हा रोहिड रोहिडेचा किल्ला याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती रायनेश्वराच्या मंदिरामध्ये क्लिअर आहे मग त्या भागामध्ये ज्या भागामध्ये वाघ राहतात त्या भागामध्ये राहणारा हा मुस्तद्दी त्या खोऱ्यामध्ये राहणारा हा मुस्तद्दी त्याच्यामुळे यांना रोहित खोरेकर या नावानं ओळखलं जातं अठराशे सत्तावन्नच्या उठावात इंग्रजांविरुद्ध आग उसळून पाच जुलै अठराशे सत्तावन्न रोजी ते भूमिगत झाले भूमिगत झाले म्हणजे त्यांचं नंतर पुढं काय झालं हे काहीच कळायला मार्ग नाहीये बघा आपल्याकडे हा हा आता बघा याच्यामध्ये साताराचे छत्रपती प्रताप सिंह यांचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगबापूजींनी अथक प्रयत्न केले मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं डलहौसीला ग्रँड न पण सांगितलं होतं मराठ्यांचा इतिहासकार ग्रँड डप असा लिहितो की मुंबईच्या गव्हर्नरने या डलहौसीला सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं असणार जे काही संस्थान आहे हे संस्थान खालसा करू नका पण डलहौसी मात्र हा विस्तारवादी धोरणानं पेटलेला होता याला सरसकट सगळ्यांना काय करायचं होतं राज्य खालसा करायचं होतं आणि सातारा हे संस्थान दत्तक वारस जे आहे या दत्तक वारस या टायटल खाली या शीर्षकाखाली काय करण्यात आलं होतं ते खालसा करण्यात आलं होतं बघा hmm. पंधरा वर्ष किती वर्ष पंधरा वर्ष इंग्लंडात धन्याची एक निष्ठेने सेवा बजावणारा बापूजी गुप्ते साताऱ्यास परत आल्यावर अठराशे सत्तावन्नच्या उठावाचा लाभ घेऊन छत्रपतीचं राज्य परत मिळवण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न केला आणि मग प्रयत्न करत असताना महार मांग रामोशी धनगर आदिवासी या सगळ्यांना त्यांनी एकत्रित घेतलेलं आहे आयोगाने एकदा प्रश्न विचारला होता बघा की कोणाच्या मदतीने त्यांनी उठाव केला तर आदिवासींच्या उठावाने असं आयोगानं उत्तर दिलेलं आहे मग हे इंग्लंडमध्ये पंधरा वर्ष राहिले की हे राज्य परत द्या हे छत्रपतीचे वंशज आहेत यांचं यांना राज्य परत द्या पण यांना शेवटपर्यंत राज्य परत मिळालेलं नाहीये आणि मग ज्या वेळेस प्रेमाचा अंत होतो त्यावेळेस युद्धाची सुरुवात होते या उक्तीप्रमाणे यांनी आता तोपर्यंत तो भारतामध्ये जे काही अठरा सत्तावन्न उठाव किंवा त्याचं वारं वाहू लागलं होतं याच्यामध्ये यांनी आता उडी घेतली हा बघ भोर संस्थानचे पंत सचिव चिमनाजी रघुनाथ पहिले चिमनाजी रघुनाथ व कृष्णाजी सदाशिव सिंदकर यांनी रंगो बापूजी गुप्ते यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाले केलं झाले आपलेच लोक नालायक झाले आपलेच लोक लोक गद्दार झाले क्लिअर आहे का लक्षात घ्यायचं हा याच्यामध्ये भोर संस्थानाचे पंत सचिव चिमनाजी रघुनाथ कोण आहे त्या ठिकाणी चिमनाजी रघुनाथ व कृष्णाजी सदाशिव सिंदकर यांनी बापूजी गुप्ते यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केलं क्लिअर आहे त्यातून ते निसटले ते कुठं गेले ते शेवटपर्यंत कोणाला कळालं नाही हा बघा बापूजी गुप्तेचे चिरंजीव सीताराम पंत व सावंतवाडीचे रामजी शिरसाट यांनी ही उठाव केला आता लक्षात घ्यायचं रामजी शिरसाट हे जे आहेत हे कोल्हापूरच्या उठावाशी संबंधित आहेत बघा हा आयोग्याने कितीतर वेळा प्रश्न विचारलाय कोल्हापूरचा उठाव बघायचा आपल्याला बोड कोल्हापूरांचा गडकऱ्यांचा उठाव बघायचा आपल्याला यस yes, सीताराम पंत आणि सावंतवाडींचे रामजेश्स साव मग रंगोबापूजी गुप्तेंना ज्यावेळेस या चिमणाजी रघुनाथ आणि कृष्णाजी सदाशिव सिंदकर या दोघांनी पकडून दिलं त्यावेळेस ब्रिटिशांनी या दोघांना विश्वासराव नावाचा किताब दिलाय कुठला विश्वासराव नावाचा किताब म्हणजे ज्यांनी केसाने गळा कापला त्यांना ब्रिटिशांनी कुठला किताब दिला विश्वासराव हा त्यानंतर बघायचं आपल्याला गडकऱ्यांचा उठाव अठराशे चव्वेचाळीस भारताच्या इतिहासामध्ये काही उठाव असे असतात की जे उठाव पूर्णतः दडपून टाकले जातात किंवा इतिहास त्यांची साक्ष घेत नाहीये किंवा इतिहास त्यांची नोंद घेत नाहीये आणि त्याच्यापैकी एक असणारा हा म्हणजे गडकऱ्यांचा उठाव जो अठराशे चव्वेचाळीसला अठराशे सत्तावन्नच्या उठावापूर्वी घडला होता म्हणजे कोल्हापूर प्रांतामध्ये त्यांनी पहिल्यांदा क्रांतीची ठिणगी भेटवून आणली होती आता लक्षात घ्यायचं वास्तविकता अशी आहे की हे गडकरी होते कोण आ, हे गडकरी होते कोण हे गडकरी म्हणजे गडाची सेवा करणारे गडाची सेवा करणारे त्यावेळेस राज्य होतं छत्रपतींचं बघूया आपण याच्यामध्ये काय आहे बघा इथं पाचवे शिवाजी अल्पवयीन होते कितवे कोल्हापूर संस्थानामध्ये पाचवे शिवाजी अल्पवयीन होते असल्यानं इंग्रजांनी दाजी कृष्ण पंडित काय आहे दाजी कृष्ण पंडित या विद्वान या दिवानाची नेमणूक केली म्हणजे राज्याचा कारभार बघण्यासाठी आणि मग या ठिकाणी असणारे जे काही पाचवे शिवाजी आहेत आणि जे काही राजमाता आहेत या राजमाता आणि पाचवे शिवाजी यांच्या नेतृत्वाखाली हे गडकरी त्या ठिकाणी काय करायचे गडांची व्यवस्था बघायचे त्या ठिकाणी असणारी जी काही शेती आहे जी काही जमीन आहे या ठिकाणी मिळणारा जो काही महसूल आहे या महसूल गोळा करायचं काम देखील हे करायचे म्हणजे राज्यामध्ये सुख समृद्धी शांतता हे सगळं काही नांदायला चांगलं चाललं होतं पण ब्रिटिशांनी एक योजना आखली होती बघा अठराशे आट्रा अठराला नाना फडणवीसांच्या सांगण्यावरून पुण्याच्या दरबारामध्ये म्हणजे पुण्याच्या मराठा दरबारामध्ये ब्रिटिशांनी पहिल्यांदा वकील नेमायला सुरुवात केली आणि मग हीच पद्धत ब्रिटिशांनी सगळ्यांना लागू केली मग कोल्हापूरच्या संस्थानामध्ये जे काही वकील होते जे इंग्रजी वकील होते त्या इंग्रजी वकिलांनी याच्यावरती आक्षेप घेतला की त्यांचा अजून वय नाहीये म्हणून त्यांनी काय केलं की या राज्याचा कारभार पाहण्यासाठी कुणाला नेमलं दाजीकृष्ण पंडित याला नेमलं आणि मग दाजीकृष्ण पंडितला नेमलं ठीक आहे इट्स ओके काय अडचण नाही पण दाजी पंडितांना पुन्हा एकदा एका मामलेदाराची नेमणूक केली आणि ते मामलेदार या गडकऱ्यांच्यावरती काय करायला लागले दादागिरी करायला लागले वास्तविकता अशी आहे की गडकऱ्यांच्यापेक्षा कितीतरी कनिष्ठ पातळीवरती असणारा हा मामलेदार आमच्यापेक्षा जातीनं कनिष्ठ असणारा हा मामलेदार आमच्यापेक्षा पदानं कनिष्ठ असणारा हा मामलेदार आमच्यावरती मुजोरी करतोय हे या गडकऱ्यांना पटलेलं नाहीये म्हणून या गडकऱ्यांनी पाचवे शिवाजी आणि त्यांची राजमाता यांच्या बरोबरीने जे काही युद्ध केलं किंवा जो काही उठाव केला त्याला कोल्हापूरचा किंवा गडकऱ्यांचा उठाव असं म्हणतात त्याला काय म्हणतात गडकर यांचा उठावा असं म्हणतात इथे काही विषय लक्षात हा बघा इथं असं आहे पाचवे शिवाजी अल्पवयीन असल्याने इंग्रजांनी दाजीकृष्ण पंडित यांची नेमणूक केली होती इंग्रजांनी बळजबरीने केलेल्या या नेमणुकीमुळे केले करवीर दरबारातील करवीर निवासी हा अंबाबाई क्लिअर आहे का करवीर कोल्हापूर करवीर दरबारातील कारभारी आणि राजमाता हे खुश नव्हते याच्यामध्ये इंग्रजांची सत्ता आल्यावर त्यांनी तनख्याची पद्धत बंद केली व गडकऱ्यांच्या जमिनी काढून घेतल्या नाहीत जमिनी काढून घेतल्या नाहीत मात्र त्याच्यावरचा शेतसारा जमा करण्याचे आदेश दिले म्हणजे शेतसारा गोळा करण्याचं काम देखील हे गडकरीच करत होते हम्म बघा आणि मग आता गडकरी करत होतेच पण गडावरील शेतसारा वसुलीसाठी तिथला दिवाण दाजवा पंडिताने एका मामलेदाराची नेमणूक केली आणि हा जो मामलेदार आहे हा मामलेदार काय करायला लागला या गडकऱ्यांना वरचड ठरायला लागला आणि गडकऱ्यांना वरच ठरायला लागला मग गडकऱ्यांनी काय केला उठाव केला क्लिअर आहे हा आहे गडकऱ्यांचा उठाव बघा मग या गडकऱ्यांचा जे काही उठाव आहे इथं दिसतंय बघा तुम्हाला हा चिमाजाप्पा अप्पा अठराशे सत्तावन्नचा उठाव आणि चिमा साहेबांचा विद्रोह यस कोल्हापूर कुस्तीगिरांचा जिल्हा हा या कधी आला तर बघा मग उठावाचं नेतृत्व काय सांगतं कुणी कुणी केलं उठावाचं नेतृत्व उठावाचं नेतृत्व केलं चिमा साहेबांनी मुंजाबा कदम रामजी शिरसाट आता रामजी शिरसाट सावंतवाडी आणि कोल्हापूर हे काय जास्त लांब नाहीये सावंतवाडी आणि कोल्हापूर हे काय जास्त लांब नाहीये मग रामजी शिरसाट यांनी देखील त्या ठिकाणी काय केलं आहे उठावाचं नेतृत्व केलेलं आहे मग गडकऱ्यांच्या उठावाचं नेतृत्व कोणी कोणी केलं चिमा साहेब मुंजामा कदम रामजी शिरसाट यांनी याचं नेतृत्व केलेलं आहे बघा हा गडकऱ्यांच्या उठावाचं नेतृत्व मग आतापर्यंत आपण जे काय उठाव बघितले या उठावाचं नेतृत्व हा उठावाचं नेतृत्व करणारे क्रांतिकारक ते उठाव मोडून काढणारे ब्रिटिश अधिकारी तो उठाव कोणत्या प्रांतामध्ये झाला त्या उठावाचं कारण काय होतं आणि त्या उठावाचा परिणाम काय झाला या सगळ्यांच्या वरती आयोग क्वेश्चन मार्क तयार करत बाकी वेगळं काहीच नाही हा ब्रिटिश नेतृत्व कुणी केलं बघा कॅप्टन जेकब कॅप्टन ग्रँड अबर्ट लेफ्टनंट होलबर्टन कॅप्टन थॉम्सन आणि कॅप्टन शेनिडर काय झालं विषय माहिती आहे का हे एवढे कॅप्टन कसं काय एकत्रित आले हे एवढे कॅप्टन एकत्रित असे आले पुण्यावरून पण फौज मागवून घेतली त्या इंग्रजांनी ते जे काही इंग्रज प्रेसिडेंट होते रेसिडेन्सी होते जे त्यांनी बेळगाववरून पण फौजा मागवल्या आणि पुण्यावरून पण फौजा मागवल्या मग या फौजांचं नेतृत्व करणारे हे सगळे एकत्रित आले आणि मग त्यांनी काय केलं या ठिकाणी हा जो काही उठाव आहे हा उठाव त्यांनी मोडून घडलेला बघा एकूण दोन टप्प्यामध्ये हा उठाव झाला बाळांनो किती वेळा एकूण दोन टप्प्यामध्ये हा उठाव झालेला आहे बघूया आपण पहिला उठाव घडला यांचा एकतीस जुलै अठराशे सत्तावन्न ला किती घडलाय हा एकतीस जुलै अठराशे सत्तावन्नला पहिला उठाव घडलाय बघा हा त्यांनी रेजिमेंटची तिजोरी लुटली छान युरोपियन अधिकाऱ्यांच्या घरावरही हल्ले केले युरोपियन अधिकाऱ्यांच्या हत्या देखील केलेल्या आहेत पण मोडू काढण्यासाठी बेळगाव सातारा पुण्यावरून फौजा बोलवण्यात आल्या आणि एवढ्या फौजा बोलवण्यामुळं हे सगळे कॅप्टन एकत्रित आले हा लढवये होते ना हे काय होते लढवई होते कॅप्टन जेकब कॅप्टन ग्रँड अबर्ट लेफ्टनंट होलबर्टन कॅप्टन थॉम्सन कॅप्टन शेनेडर हे सगळे एकत्रित आले बघा लक्षात घ्या आणि मग दुसरा उठाव बघा एक पहिला उठाव कधी घडला एकतीस जुलै अठराशे सत्तावन्नला आणि दुसरा उठाव घडला सहा डिसेंबर अठराशे सत्तावन्नला सहा डिसेंबर एक अठराशे सत्तावन्नला याच्यामध्ये बघा कोल्हापूर बेळगाव धारवाड येथील हिंदी शिपायांनी बंडाची योजना आखली मग कोल्हापूरच्या उठावामध्ये सैनिकांनी उठाव केला का हो येस अगदी बरोबर आहे इथं काय आहे कोल्हापूर बेळगाव धारवाड येथील शिंदी शिपायांनी बंडाची योजना आखली म्हणजे यांनी उठाव केला म्हणजे बघा नागपूरला पण आपण पुढं बघणार आहे नागपूरच्या उठावामध्ये पण त्या सैनिकांनी उठाव केलाय कोल्हापूरला पण उठाव केलाय मुंबईमध्ये पण उठाव केलाय मिरतमध्ये पण उठाव केलाय बंगालमध्ये जे काही बराकपूर आहे या बराकपूरमध्ये पण सैनिकांनी उठाव केलाय म्हणून याला सैनिकांचं किंवा शिपायांचं बंड असं म्हणतात क्लिअर आहे शिपायांचं बंड काय म्हणतात अठरा सत्तावन्नच्या उठावाला तर हे कारण आहे बघा याचं मात्र ब्रिटिश सावध होऊन दुसऱ्या उठावाच्या वेळी त्यांनी अनेकांना ठार केलं आणि उठाव काय केला त्यांनी पूर्णपणे दडपून टाकला यस उठाव करायचं आपलं काम होतं उठाव दडपून टाकायचं काम त्यांचं होतं पुन्हा बघायचं आपल्याला नागपूरमधील उठाव बघा हा सीताबर्डीचा किल्ला आहे काय आहे हा सीताबर्डीचा हे दिसतंय का तुम्हाला हे सीताबर्डीचा किल्ला आहे मग बघा आता नागपूरमधील उठाव काय आहे नागपूरमधील जो उठाव आहे इथं नागपूरच्या उठाववाल्यांना लखनौ कानपूर लखनऊ कानपूर येथील बंडोखरांची साथ होते आता हे जे काही नागपूर आहे हे नागपूर पहिलं मध्य प्रांताची राजधानी होती लक्षात यायचं कशाची मध्य प्रांताची राजधानी होती म्हणजे मध्य प्रांत व जे काय पुन्हा बेरार हे जे काही प्रांत आहेत हे प्रांत त्यांना जवळून होते आणि मग मध्य प्रांताची राजधानी ही म्हणून ही नागपूर होती आज हे नागपूर भारताचं उपराजधानी आहे महाराष्ट्राची उपराजधानी भारताची त्याच्यानंतर पुन्हा याच्यामध्ये अजून एक महत्वाचं असं आहे की नागपूरला कॅपिटल म्हणून ओळखलं जातं कसली कॅपिटल टायगर कॅपिटल काय आहे टायगर कॅपिटल म्हणून ओळखलं जातं भारताचं झिरो माइल जे आहे हे झिरो माईल सिटी म्हणून देखील या नागपूरला ओळखलं जातं बघा हां हां आता तेरा जून अठराशे रोजी तेरा जून अठराशे सत्तावन्न रोजी सीताबर्डी कामठी टाकडी आता हे जवळपासचे भाग आहेत सीताबर्डी कामठी टाकडी या ठिकाणी उठावाचा आखलेला बेत इंग्रजांनी आधीच मोडून काढला इंग्रजांनी आधीच का मोडून काढला कारण राणी बाकाबाई ही ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहिली कोण आहे जी काही राणी आहे राणी बाकाबाई ही राणी बाकाबाई ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहिली आणि मग पुन्हा तिने हा अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये ब्रिटिशांना सहकार्य केलंय हा यावेळी नागपूरच्या राणी बांकाबाई इंग्रजांची एकनिष्ठ राहिली आणि मग तिने या ठिकाणी जो काही उठाव होणार होता हा उठाव मोडून काढलेला बघा म्हणजे ब्रिटिशांनी काय हालचाल करायच्या अगोदर हिनच ब्रिटिशांना सांगितलं की बाबा असं असं होतंय कारण तिला सीताबर्डीचा किल्ला पाहिजे होता हा हा पुढे बघूया याचं नेतृत्व कुणी केलं होतं बघा आता लक्षात घ्या हे जे आहे हे जे दोन भाग दिसतात का तुम्हाला इथं हे कामठे आणि टाकळी दिसते का कामठे आणि टाकळी हे दोन भाग हे कामठे आणि टाकळी या ठिकाणी हिंदी शिपायांनी बंड केला होता हिंदी शिपायांनी बंड केला होता आणि त्या ठिकाणी काय होत्या कंपनीच्या फौजा होत्या आणि या कंपनीच्या फौजांनी फाउचा त्या ठिकाणी उठाव केला आणि मग त्याचं नेतृत्व कोणी केलं होतं इनायतुल्ला खान विलायत खान नवाब कादर खान आणि दिदार खान या हिंदी शिपायांनी केला होता हे सगळ्या हिंदी सोलजर आहेत लक्षात घ्यायचं हे सगळे हिंदी सोल्जर आहेत यांनी नेतृत्व केलं होतं आणि याचा परिणाम आहे या सगळ्यांना फाशी देण्यात आली होती या सगळ्यांना फाशी देण्यात आली होती आणि देशमुख नावाचे एक जमीनदार होते या देशमुख रावाचे देशमुख नावाच्या जमीनदारांना देखील त्यांनी फाशी दिलेली लक्षात घ्यायचं नागपूरचा उठाव पुढे बघायचं आपल्याला नाशिकच्या पेठमधील उठाव म्हणजे पेठ हे ठिकाण आहे नाशिक जिल्ह्यातील त्या ठिकाणी हा उठाव घडला बघा मग सहा डिसेंबर अठराशे सत्तावन्नला हर्सोलच्या बाजारामध्ये भिल्लांच्या मध्येनं उठाव झाला आता कोळी भिल्ल हे जे काय आहेत या एकमेकांनी एकमेकांना साथ दिलेले आणि मग त्यांनी तो काय केलंय उठाव केलाय बघा लक्षात घ्या मग इथं सहा डिसेंबर अठरा रोजी हरसुलच्या बाजारामध्ये भिल्लांच्या साह्यानं हा उठाव घडलेला आहे याचं नेतृत्व कोणी केलंय भगवंतराव निळखंडराव यांनी याचं नेतृत्व केलंय तर ब्रिटिश नेतृत्व केलंय ग्लासपूल यांनी याचं नेतृत्व केलं बघा कोणी ग्लासपूल लक्षात घ्या मी काय सांगतोय ग्लासपूलनं नेतृत्व कोणाचं केलंय नाशिकमध्ये जे काही पेट नावाचं भाग आहे किंवा बेक पेट नावाचं ठिकाण आहे या ठिकाणी उठाव केलंय त्याचं नेतृत्व कोणी केलंय भगवंतराव निळखंडराव हा तिथला राजा आहे पेठचा राजा आहे हा कोण आहे हा पेठचा आहे किंग आहे परिणाम काय झालं राजाला फाशी दिली राजाला सार्वजनिक फाशी दिली का तर पुन्हा कोणत्या संस्थानिकांनी अशा प्रकारे हिंमत करू नये हम्म पुन्हा मग बघा याच्यामध्ये नांदगाव जिल्हा नाशिक या ठिकाणी भिल्लांचा उठाव घडलेला आहे हा नांदगाव या ठिकाणी देखील भिल्लांनी उठाव केलेला आहे भिल्ल त्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी असणारे जे काही कोळी आहेत भिल्ल कोळी या सगळ्यांनी एकमेकांच्या साह्याने उठाव केलेले आहेत क्लिअर आहे नंतर पुढे आपण बघणार आहे रामोशनचे जे काही उठाव बघणार आहे क्लिअर आहे की ज्याच्यामध्ये क्रांतिकारक यांच्यामध्ये त्यांना मोडलं जातं त्याच्यानंतर वासुदेव बळवंत फडके वासुदेव बळवंत फडके उमाजी नाईक म्हणजेच जो काही रामोशनचा उठाव झाला या सगळ्यांच्या मध्ये यांचा समावेश आहे बरं का लक्षात घ्या भिल्ल रामोशी वासुदेव बळवंत फडके या सगळ्यांनी एकमेकांना साथ दिलेले आहेत त्याच्यामुळे हे सगळे एकमेकांशी रिलेटेड आहेत हे महत्वाचं आहे <coughs> हम्म पुढं बघायचं आपल्याला मुधोळ मधील बेरडांचा उठाव मुधोळ बघा मग कोल्हापूर अठराशे सत्तावन्न मध्ये दे इंग्रजांनी देशभर शस्त्रबंदीचा कायदा केला कारण काय आहे मुधोळ म्हणजे शस्त्रबंदीचा कायदा yes, यस एवढंच लक्षात ठेवायचं फक्त शस्त्रबंदीचा कायदा केला आता हे लक्षात घ्यायचं हे सहसा एकत्रित राहणारे शिकार करणारी लोक असल्यामुळे यांच्याकडे हत्यार असायची पण ब्रिटिशांना असा धाक होता की बघा आजपर्यंत ज्या आदिवासींनी उठाव केले या सगळ्यांच्या मध्ये प्रत्येकाने ब्रिटिशांना हरवण्याचा प्रयत्न केलाय मग यांच्याकडून आपल्याला धोका असू शकतो म्हणून यांनी ब्रिटिशांनी शस्त्रबंदीचा कायदा केला आणि शस्त्रबंदीच्या कायद्यानुसार व्यक्तिगत संरक्षणाचे हवे असेल तर त्यासाठी अर्ज करण्याची शक्ती होती म्हणजे हत्यार वापरण्यासाठी लायसन घ्यावा लागायचं आणि मग ज्यावेळेस ब्रिटिशांनी सांगितलं तुमची सगळी शस्त्र आमच्याकडे जमा करा त्यावेळेस मात्र यांनी नकार दिला आणि नकार दिल्याच्या भावनेतून सरकारने सुडापोटी यांच्यावरती आक्रमण केलं आणि आक्रमण केल्यानंतर या बेरडांनी या ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आवाज उठवलाय उठाव केलाय बघा उदोळमधील होलगडी येथे बेरडांनी हा कायदा मान्य नसल्याचं त्यांनी या कायद्याविरुद्ध उठाव केला बेराडांनी त्यांच्याजवळील शस्त्रे सरकारला जमा करण्यास नकार दिला आणि हो दिल या ठिकाणी उठाव झाला बघा आता आदिवासींचे लढे यशस्वी होऊ शकले नाहीत कुठले आदिवासींचे लढे आपण पूर्व भारतातील बघितले होते बरोबर आहे त्याच्यानंतर पुन्हा आपण इथले बघतोय महाराष्ट्रातले बघतोय आदिवासींचा कोळ्यांचा बघितला भिल्लांचा बघितला त्यानंतर पुन्हा नाशिकचा उठाव बघितला नागपूरचा उठाव बघितला याच्यापैकी जे आदिवासींचे उठाव होते हे आदिवासींचे उठाव सहसा काय झाले नाहीत सक्सेस नाहीत झाले का बरं सक्सेस नाही झाले त्याचं कारण बघा संगणकशक्ती नाही आहे त्यांच्यामध्ये म्हणजे त्यांच्यामध्ये काही नाही आहे युनिटी नाही आहे नेमकं लढायचं कशासाठी हे माहिती नाही आहे कोण कोणासाठी लढतो आहे याची काही यांना ताळमेळ नाही आहे संगणशक्तीचा अभाव आहे तुटपुंजी साधन सामग्री आहे पैशाचा अभाव आहे सरकारची दडपशाही आहे म्हणजे सरकारला कोणीतरी बातम्या देत आहे त्यामुळे सरकार दडपशाही निर्माण करते त्याच्यानंतर ध्येयाबाबत एक वाक्यता नाही आहे का लढतोय कुणासाठी कोणासाठी काहीच माहिती नाही आहे फक्त आपलं लढायचं म्हणून लढाई चाललेलं आहे क्लिअर त्याच्यानंतर पुन्हा याच्यामध्ये योजकता आणि नेतृत्वाचा अभाव आहे की कुणी कसं लढायचं आहे किंवा जे काही युद्ध लढण्यासाठी किंवा युद्ध जिंकण्यासाठी जे काही पुरेशी साधनसामग्री असते किंवा जे काही पूर्ण नियोजन असतं हे नियोजन पण त्या ठिकाणी नाहीये ह्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टीतून हा लढा अयशस्वी झालेला आहे भारतात एक गोष्ट लक्षात घ्या भारतात कुठलाच लढा यशस्वी झालेला नाही कुठलाच लढा तो अठरा सत्तावचा असेल महात्मा गांधींच्या काळातला असेल राष्ट्रीय काँग्रेसच्या काळातला असेल कुठलाही असेल हा लढे जरी यशस्वी झाले नसतील तरी या लढ्यातून लक्षात घ्यायचं या लढ्यातून मात्र ब्रिटिशांना अद्दल घडण्यासारखं खूप काही घडलेलं आहे ब्रिटिशांच्या साम्राज्याला धक्का मात्र नक्की बसलेलं आहे त्यातून ते सावरलेले आणि मग पुन्हा त्यांनी भारतीयांचं सांत्वन करून पुन्हा भारतीयांना जवळ घेऊन म्हणजे मारायचंही त्यांनी सांभाळायचंही त्यांनी असं करत पुन्हा भारतावरती त्यांनी साम्राज्य आपलं निर्माण केलं बघा राष्ट्रीय काँग्रेस स्थापनेपूर्वी भारतातील विविध राजकीय संघटना आपला अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला बघा महाराष्ट्राचा अठराशे सत्तावन्न चा उठाव झाला आणि भारताचाही अठराशे सत्तावन्न चा उठाव झाला आता फक्त काही वेळामध्ये आपण राष्ट्रीय काँग्रेस स्थापनेपूर्वी भारतातील विविध विभागातील राजकीय संघटना बघूया म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसचा एक थोडाफार भाग आहे तेवढा आता आपण बघूया बघा तुम्हाला समजलं त्याच्यामध्ये काय अडचण आहे तुम्हाला कळतंय सगळ्यांना भाषा कळते जाऊया पुढं <laughs> याच्यावरती देखील आयोगानं वारंवार प्रश्न विचारलेत बघा याच्यामध्ये काय आहे पहिल्यांदा बघूया आपण बंगाल प्रांतातील राजकीय संघटना बंगाल प्रांतातील पहिल्या राजकीय संघटना आपण बघूया कुठल्या आहे त्याच्यामध्ये बघा पहिली आहे वंग भाषा प्रकाशिका सभा वास्तविकता याचा अर्थ असा आहे बंग भाषा असा आहे पण आपण हे ज्या वेळेस मराठीमध्ये बघतो त्यावेळेस याचं वंग होतं काय होतं त्याचं वंग असं होतं बघा हा बघा वंगभाषा प्रकाशिका सभा अठराशे छत्तीस ला स्थापन केलेली आहे बंगाल प्रांतातील राजाराम मोहन रॉय यांच्या अनुयायांच्या द्वारे लक्षात यायचं राजाराम मोहन रॉय यांच्यामध्ये नाहीयेत कारण राजाराम मोहन रॉयचा मृत्यू हा सत्तावीस सप्टेंबर अठराशे तेत्तीस ला झालेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या अनुयायांनी ब्राह्मो समाजावरती आधारित ब्राह्मो समाजाच्या विचारांच्या वरती विचारांच्या पाऊलावरती पाऊल टाकत ही वंगभाषा प्रकाशिका सभा स्थापन झालेली आहे आणि कुणी केलेली ती ते माहिती नाहीये पण राजाराम मोहन रॉय यांच्या अनुयायींनी मात्र काय आहे ते केलंय बघा हम्म चला बघा सरकारी धोरणांच्या वरती चर्चा अध्ययन करून सरकारला विनंती पत्र पाठवणे आणि त्याचे काय करणे समीक्षा करणे म्हणजे त्याचं पूर्णपणे काय विवेचन करून घेणं सरकारला सरकारी धोरणांवरती चर्चा किंवा त्याचा अभ्यास करणं आणि त्या संदर्भात सरकारला विविध दुरुस्त सुचवणं किंवा शिफारसी करणं यासारख्या ज्या काही गोष्टी आहेत यासारख्या गोष्टी या वंगभाषा प्रकाशिका सभेने केलेल्या आहेत तरी जी स्थापना दिली अठराशे छत्तीस ला कुठं बंगाल प्रांतामध्ये मग राजाराम मोहन रॉयंचा त्यांच्यामध्ये समावेश होतो का होत नाही कारण राजाराम मोहन रॉयंचा मृत्यू त्याच्या अगोदर तीन वर्ष झालेला आहे त्याच्यामुळे त्यांचा आणि त्यांचा काही संबंध येत नाही यस त्यानंतर बघायचं आपल्याला जमीनदारी असोसिएशन ज्याला इंग्लिशमध्ये लँड होल्डर असोसिएशन असं म्हणलं जातं जुलै अठराशे ला स्थापन झालेले आहे जमीनदारांच्या हितसंरक्षणासाठी या संघटनेची स्थापना केली याचा उद्देश काय जमीनदारांचं हितसंरक्षण मग आता जमीनदाराचं हितसंरक्षण कुणापासून हो लक्षात येत त्यांना पण धोका होता ना आता त्यांनाही ब्रिटिशांचा धोका होता त्यांनाही व्यापाऱ्यांचा धोका होता त्यांनाही या समाजातील विविध घटकांच्याकडून धोका होता मग त्यांचं संरक्षण करणार कोण एवढी मोठी लोक आहेत त्यांचं संरक्षण करणार कोण आणि मग त्यासाठी जमीनदारांच्या हितसंरक्षणासाठी या संघटनेची स्थापना झालेली आहे याचे सचिव आहेत प्रसन्न कुमार टागोर आणि पदाधिकारी आहेत द्वारकानाथ टागोर क्लिअर सचिव कोण आहेत प्रसन्न कुमार टागोर आणि पदाधिकारी कोण आहेत द्वारकानाथ टागोर आहेत बघा हा त्याच्यानंतर बघा ही संस्था तक्रार निवारण्यासाठी घटनात्मक उपाययोजनांचा अवलंब करे घटनात्मक उपाययोजना म्हणजे कुठल्याही प्रकारची हिंसा जी आहे ही कुठल्याही प्रकारची हिंसा हे लोक करत नव्हते म्हणजे जे पण काय आहे अर्ज विनंत्या शिफारसी शिष्टमंडळ पाठवणं यासारख्या गोष्टींचा ते काय करायचे अवलंब करायचे आणि मग त्यातून पुन्हा सरकारसमोर आपली गारानं मांडायचे कोण जमीनदार असोसिएशन ज्याला आपण लँड होल्डर असोसिएशन असं म्हणतो इंग्लंडमध्ये ऍडम मोम्सनने स्थापन केलेल्या ब्रिटिश इंडिया सोसायटीशी हे सहकार्य करत होते हा कोणाशी सहकार्य करत होते हे इंग्लंडमध्ये ऍडम सो थॉम्सनने स्थापन केलेल्या ब्रिटिश इंडिया सोसायटीशी हे सहकार्य करत होते बघा हा महत्वाचं आहे त्याच्यानंतर पुढचा आहे तो ब्रिटिश इंडिया असोसिएशन बघा लक्षात यायचं आता आपण लँड होल्डर असोसिएशन बघितलं त्याच्या अगोदर वंगभाषा असोसिएशन बघितलं हा वंगभाषा प्रकाशिका सभा बघितली त्याच्यानंतर आपण जमीनदारी असोसिएशन बघितलं आता बघायचं आपल्याला ब्रिटिश इंडिया असोसिएशन याची स्थापना आहे अठ्ठावीस ऑक्टोबर अठराशे एक्कावन्न कधी आहे अठ्ठावीस ऑक्टोबर अठराशे आहे याच्यामध्ये बघा यामध्ये लँड होल्डर सोसायटी अठराशे अठराशे अडतीस व बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी यांचं विलिनीकरण केलं मग आयोग तुम्हाला प्रश्न असा विचारू शकेल बघा की बंगाल प्रांतामध्ये असणाऱ्या हा लक्षात यायचं काय आहे बंगाल प्रांतामध्ये असणाऱ्या ब्रिटिश इंडिया असोसिएशन या संस्थेची स्थापना कोणत्या संस्थांचं विलिनीकरण करून झाली तर ते आहे लँड होल्डर सोसायटी आणि बंगाल ब्रिटिश इंडिया, इंडिया सोसायटी या दोघांच्या एकत्रीकरणातून ब्रिटिश इंडिया असोसिएशन या संस्थेची स्थापना झाली आहे बघा हा आता हिचे सचिव कोण आहेत हिचे सचिव आहेत देवेंद्रनाथ टागोर सचिव देवेंद्रनाथ टागोर अध्यक्ष राधाकांत देव उद्दिष्ट काय आहे ब्रिटिश प्रशासनामध्ये कार्यक्षमता व सुधारणा घडवून भारतीयांची स्थिती अधिक चांगली करणे म्हणजे भारतीय लोकांसाठी काम करणं आता हळूहळू भारतामध्ये राष्ट्रवाद निर्माण झाला होता मग या राष्ट्रवादातून या भारतीय लोकांसाठी आपण काहीतरी करणं आहे या भारतीय लोकांचं आपण काहीतरी देणं लागतो यासाठी या राजकीय संघटना आता निर्माण झाल्या होत्या राजकीय संघटना यासाठी निर्माण झाल्या होत्या की सगळ्या लोकांनी आता एकत्रित यावं आणि या ब्रिटिशांचा विरोध करावा पण वास्तविकता अशी आहे की ज्या काही सगळ्या सोसायटी आहेत किंवा ज्या काही मोठ्या पॉलिटिकल ऑर्गनायझेशन्स आहेत मग भले त्या बॉम्बे प्रांतात असतील त्या बंगाल प्रांतातील असतील मद्रास प्रांतातील असतील भारताच्या कोणत्याही प्रांतातील असणाऱ्या या पॉलिटिकल ऑर्गनायझेशन या सर्वा या सगळ्यांचा एक ज्याला आपण कमजोरी म्हणतो ती कमजोरी अशी होती की याच्यामध्ये सर्वसामान्यांचा अभाव होता सर्वसामान्य नेतृत्वांचा याच्यामध्ये काय होता अभाव होता बघा लक्षात घ्या याच्यानंतर मागण्या बघा काय केलं यांनी आयसीएसची परीक्षा एकाच वेळी इंग्लंड आणि भारतामध्ये घेण्यात यावी मी तुम्हाला आयसीएसचा मागाशी इतिहास सांगितला की काय आहे आयसीएस एकाच वेळी कुठे घेण्यात याव्यात इंग्लंड आणि भारतामध्ये घेण्यात याव्यात त्याच्यानंतर भारतीयांच्या प्रश्नाची चौकशी करण्यासाठी संसदीय शिष्टमंडळाची स्थापना करणं कशाची संसदीय शिष्टमंडळ म्हणजे भारताच्या काय समस्या आहेत लोकांच्या राजकीय सामाजिक आर्थिक प्रशासकीय शैक्षणिक नेमक्या कोणत्या आहेत या अडचणी काय आहेत या अडचणी कोणत्या आहेत हे समजण्यासाठी शिष्टमंडळ तयार करा आणि भारतामध्ये पाठवा भारतातील प्रश्नांची चौकशी करण्यासाठी शिक्षणासाठी अधिक खर्च करणे ब्रिटिश इंडिया असोसिएशनचे हरिश्चंद्र मुखर्जी यांनी हिंदू पेट्रियट या पत्रकातून ब्रिटिशांवर जोरदार टीका केली लक्षात यायचं मग इथं प्रश्न तयार होऊ शकतो बघा की हिंदू पेट्रियट हे कोणाचं आहे हा कोण आहे त्याचे लेखक तर ते आहेत हरिश्चंद्र मुखर्जी मग आयोग तुम्हाला प्रश्न असा विचारू शकतो बघा आयोग तुम्हाला प्रश्न असा विचारू शकतो काय विचारू शकतं ब्रिटिश इंडिया असोसिएशनचे ब्रिटिश इंडिया असोसिएशनचे असे कोण एक सदस्य आहेत की ज्यांनी हिंदू पेट्रियट यातून ब्रिटिशांवरती हल्ला चढवला तर ते आहेत हरिश्चंद्र मुखर्जी आयोग असा प्रश्न विचारेल ते ब्रिटिश इंडिया असोसिएशनचे सदस्य आहेत त्यांनी हिंदू पेट्रिय या वृत्तपत्रातून ब्रिटिशांवर हल्ला चढवला वरील वर्णनावरून व्यक्ती ओळखा कोण असेल ते हरिश्चंद्र मुखर्जी कोण आहेत हरिश्चंद्र मुखर्जी आहेत बघा हा पुढे बघायचं आपल्याला ईस्ट इंडिया असोसिएशन आपण मागाशी बघितली ब्रिटिश इंडिया असोसिएशन बरोबर आहे का बघा इथं लक्षात यायच कन्फ्यूज करायचं नाही ब्रिटिश इंडिया असोसिएशन आता बघायचे आपण ईस्ट इंडिया असोसिएशन सर टेन्शन येते का टेन्शन येतं तुम्हाला बघा काय करायचं सर आता नेमकं ने ने? सगळ्या असोसिएशन झाल्या काही जास्त टेन्शन घ्यायचं नाही सांगतो तेवढं करायचं हा करा एका बाजूला इथं असोसिएशन लिहायची हा असोसिएशन मजा लागा लक्षात घ्या मग इथं लक्षात घ्यायचं बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी इंडिया असोसिएशन सोसायटी मग इथं असोसिएशनचं नाव लिहायचं इथं तिची स्थापना लिहायची इथं तिचे सचिव लिहायचे इथे तिचे अजून कोणी पदाधिकारी आहेत हे लिहून ठेवायचं झाला चार्ट तयार करा कशाला काय लागतंय तुम्हाला हे हा लक्षात घ्या हे काय आहे महत्वाचं आहे बघा असोसिएशन संस्था स्थापना कधी झाली त्याच्यानंतर पुन्हा त्याचे सचिव कोण आहेत किंवा त्याचे इतर कोणी पदाधिकारी आहेत हे महत्वाचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला कसं हे करून लक्षात ठेवायचं आहे मग छोटे छोटे चार्ट झाले माझ्यापासून मी तुम्हाला जे सगळं शिकवलं हे जर का तुम्ही छोट्या छोट्या चार्टमध्ये मध्ये ठेवलं तर मात्र तुम्ही शंभर टक्के तुम्हाला मार्क मिळू शकतात बघा हा इथं काय आहे ईस्ट इंडिया असोसिएशन अठराशे सहासष्टला स्थापन झालेले आहे दादाबाई नवरोजी आणि विमेशचंद्र बॅनर्जी यांच्या सहकार्यानं लंडन या ठिकाणी स्थापन झाले म्हणजे बंगाल प्रांतातील संस्था ही कुठे गेलेली आहे बंगालच्या बाहेर गेले म्हणजे लंडनला गेलेले आता दादाबाई नवरोजींनी त्या ठिकाणी तसं काय केलं बरं कारण भारतामध्ये राजकीय उदासीनता असल्यामुळे त्यांनी भारताच्या राजकारणामध्ये कधी इंटरेस्ट दाखवला नाही आणि मग ते भारताच्या बाहेर गेले इंग्लंडमध्ये गेले इंग्लंडमध्ये लक्षात घ्यायचं इंग्लंडच्या सेंट्रल फिन्सबरी मतदारसंघातून कुठं इंग्लंडमध्ये सेंट्रल फिन्सबरी जो काही मतदारसंघ आहे या सेंट्रल फिन्सबरी मतदारसंघातून ते रिपब्लिकन पार्टीकडून सॉरी काय पार्टीचं नाव बरं लिबरल पार्टीकडून येस सॉरी लिबरल पार्टीकडून ते काय केले आहेत निवडून गेलेले आहेत भारताचा व्यक्ती म्हणजे भारतीय व्यक्तींना ही लोक पाण्यामध्ये बघायचे हा व्यक्ती तिथे जातोय कोण दादाबाई नवरोजी हे तिकडे जातात आणि त्या ठिकाणी जाऊन निवडून येतात त्या पार्लमेंटमध्ये आणि त्या पार्लमेंटच्या समोर या भारतीयांच्या असणाऱ्या प्रश्नांची काय मांडतात उत्तर मांडतात जे प्रश्न मांडतात त्या प्रश्नांना वाचा फोडतात म्हणजे विचार करू शकतात ही व्यक्ती कशी असेल हम्म बघा उद्देश काय आहे ब्रिटिश जनतेला भारतीय समस्यांची ओळख करून देणं कुठं लंडनमध्ये म्हणजे त्या ठिकाणी जाणं त्या ठिकाणी दोन पक्ष होते एक होता कॉन्झर्वेटिव्ह पक्ष इंग्लंडमध्ये एक होता कॉन्झर्वेटिव्ह पक्ष आणि दुसरा होता लेबर पार्टी कॉन्झर्वेटिव्ह पार्टी आणि लेबर पार्टी मग लेबर पार्टी आता विरोधामध्ये होती तर लेबर पार्टीच्या सदस्यांना सांगायचं सा की बाबा बघा हे तुमचे ब्रिटिश लोक भारतामध्ये येत आहेत अशा अशा प्रकारे आम्हाला अन्याय अत्याचार करतायत आणि मग त्यांची सहानुभूती घ्यायची आणि मग त्या ठिकाणी जे काही सत्तेत असणारी पार्टी आहे या सत्तेत असणाऱ्या पार्टीला भारतामध्ये जे तुम्ही अन्याय अत्याचार करताय या कारणास्तव ही लेबर पार्टी या कॉन्झर्वेटिव्ह पार्टीचा विरोध करायची आणि तिथल्या लोकांना जनमत आपण घ्यायचं आपल्याला बघायचं बघायचंय राष्ट्रीय काँग्रेसची ज्यावेळी स्थापना झाली ना त्यावेळेस ब्रिटिश इंडिया कमिटी पण स्थापन झाली होती इंग्लंडमध्ये ते आपण पुढं ब्रिटिश जनतेला भारतीय समस्यांची ओळख करून देणे कुठं इंग्लंडमध्ये दे। बघा कोण कौन कोण आहेत व्यमेशचंद्र बॅनर्जी आणि दादाभाई नौरोजी भारतातील राजकीय उदासंमुळे दादाभाई नौरोजींनी इंग्लंडला आपलं कार्यक्षेत्र बनवलं मग याच्यावरती आयोग प्रश्न विचारू शकतो बघा की दादाबाई नौरोजींनी आपलं कार्यक्षेत्र हे इंग्लंडला का बनवलं राजकीय कार्यक्षेत्र हे इंग्लंडला का बनवलं असा आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो बघा पुढचा प्रश्न आहे अठराशे बघा पुढची स्लाइड अशी आहे अठराशे एकोणसत्तर मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखा अठराशे आटा, सासष्ट ला स्थापन झाले पण अठराशे एकोणसत्तर ला बघा ही कुठं कुठं झाली मुंबई मद्रास आणि कलकत्ता या ठिकाणी याच्या शाखा निघाल्या बघा लक्षात यायचं मी काय सांगतोय ईस्ट इंडिया असोसिएशन ईस्ट इंडिया असोसिएशन जिची स्थापना अठराशे सासष्ट ला लंडन या ठिकाणी झाली तर अठराशे एकोणसत्तर ला ईस्ट इंडिया असोसिएशन शाखा मुंबई मद्रास कलकत्ता या ठिकाणी स्थापन केलं गेलेलंय हा मग आयोग तुम्हाला याच्यावरती प्रश्न शंभर टक्के विचारणार म्हणजे विचारणार मुंबई शाखेचे अध्यक्ष बघा कोण आहेत डॉक्टर भाऊदाजी लाड कोण आहेत डॉक्टर भाऊदाजी लाड अध्यक्ष आहेत बघा आता डॉक्टर भाऊदाजी लाड हे बॉम्बे असोसिएशनचे पण सचिव आहेत बघा सव्वीस ऑगस्ट अठराशे बावनला जे आपल्याकडे बॉम्बे असोसिएशन स्थापन झाली होती त्या बॉम्बे असोसिएशनचे पण ते काय आहेत काय आहेत ते सचिव आहेत लक्षात घ्यायचं बॉम्बे असोसिएशनचे सचिव आहेत बघा भाऊदाजी लाड हा या असोसिएशनला सेवानिवृत्त इंग्रज अधिकाऱ्यांची कमिटी देखील असं म्हणलं जातं कशाला ही जी काही ईस्ट इंडिया असोसिएशन आहे हिला सेवानिवृत्त इंग्रज अधिकाऱ्यांची कमिटी असंही म्हणलं जातं का बरं कारण याच्यामध्ये हेनरी फॉसेट चार्ल्स ब्रॅड लॉ विल्यम डिग्बी विल्यम वेडरबर्न इत्यादी सनदी अधिकारी होते आणि हे सगळे दादाबाई नौरोजींचे मित्र होते आणि मग दादाबाई नवरोजींच्या या विचारसरणीतून या लोकांचा दादाबाई नवरोजींना पाठिंबा होता क्लिअर आहे एवढंच काय अठराशे शहाऐंशीला जे काही अधिवेशन घडलं त्या अधिवेशनामध्ये दादाबाई नवरोजींच्या सांगण्यावरून चार्ल्स ब्रॅड लॉ हा भारतामध्ये आलेला आहे कशासाठी त्या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी म्हणजे एवढी ताकद दादाबाई नवरोजींच्या मध्ये होती क्लिअर आहे फक्त भारतातील राजकीय उदासीनता असल्यामुळे ते काय केले आहेत इथून निघून गेले आणि इंग्लंडला त्यांनी आपलं कार्यक्षेत्र बनवलंय बघा पुढं बघूया आपण बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी अठराशे त्रेचाळीस ला संस्थेचे उद्देश बघा काय आहेत इंग्रजांच्या नियंत्रणाखाली भारतीय जनतेची वास्तविक स्थिती जाणून घेणं जनतेच्या प्रगतीसाठी शांततामावाय कायदेशीर मार्गाचा अवलंब करणे जनतेला न्याय आणि अधिकार मिळवून देणे असा त्याचा उद्देश आहे हे काय एवढं जास्त महत्वाचं नाहीये हे महत्वाचं आहे बघा याच्यावरती आयोग तुम्हाला प्रश्न विचारतं इंडियन लीग सप्टेंबर अठराशे पंच्याहत्तर बघा संस्थापक कोण आहेत शिशिर कुमार घोष मग कोण होते शिशिर कुमार घोष अमृत बाजार पत्रिकेचे संपादक मग मी तुम्हाला काल सांगितलं होतं अमृत बाजार पत्रिकेने वासुदेव बळवंत फडके यांचं वर्णन केलं होतं हिमालया एवढा ओथंबलेला म्हणजे देशप्रेमाने ओथंबलेला हिमालया एवढा उत्तुंग महापुरुष असं यांचं वर्णन केलं होतं आणि मग रिपननं लिटननं ज्यावेळेस कायदा केला वृत्त भाषांचा कायदा केला त्यावेळेस एका रातोरात भाषा बदलली होती बघा हा हेच त्या बाजार पत्रिका आणि त्याचे कोण आहेत शिशिर कुमार घोष मग इंडियन लीग साब स्थापन झाली भारताचे राजकीय उद्दिष्ट लक्षात यायचं कसलं भारताचे राजकीय उद्दिष्ट उघडपणे आणि निर्भीडपणे घोषित करणारी ती पहिली राजकीय संघटना आहे इम्पॉर्टंट आहे बघा हे यात कोण कोण होतो बघा या इंडियन लीगमध्ये इंडियन लीगमध्ये पत्रकार वकील जमीनदार सावकार इत्यादी लोक होते आणि लक्षात घ्यायचं ज्यावेळेस तुमच्याकडे ज्ञान असेल ज्यावेळेस तुमच्याकडे नॉलेज असेल त्यावेळेस तुम्ही कुणालाही भिडू शकता हा याच्यामध्ये पत्रकार आहेत वकील आहेत जमीनदार आहेत सावकार आहेत बर फक्त शिकून बरं फक्त नॉलेज असून पण काही उपयोग नाही ते अंमलात आणता आलं पाहिजे हा येस पुढे बघूया आता आपण संस्थेचा उद्देश बघा काय आहे संस्थेचा उद्देश बंगालमधील कार्यरत स्थानिक संस्थांना संघटित करणं बंगालमधील स्थानिक असणाऱ्या काही संस्था आहेत त्यांना संघटित करणं लोकांना राजकीय शिक्षण देणं व लोकांच्यामध्ये राष्ट्रवादाची भावना जागृत करणं हे याचं कार्य आहे आयोगाने याच्यावर प्रश्न विचारला बघा स्टेटमेंट सरळ आहे पुस्तकामध्ये लोकांना राजकीय शिक्षण देणं आणि लोकांच्यामध्ये राष्ट्रवादी भावना जागृत करणं हे इंडियन लीगचं काय होतं ध्येय होतं त्याच्यानंतर या इंडियन लीगचं रूपांतर इंडियन लीगचं रूपांतर इंडियन असोसिएशनमध्ये सव्वीस जुलै अठराशे शहत्तर ला झालं बघा कधी झालंय सव्वीस जुलै अठराशे शहत्तरला याचं रूपांतर झालं सचिव आहेत आनंद मोहन बोस अध्यक्ष आहेत सुरेंद्रनाथ बॅनर्जी याची वार्षिक वर्गणी होती पाच रुपये वार्षिक वर्गणी किती होती पाच रुपये लक्षात यायचं सुरुवातीला इंडियन लीग त्या इंडियन लीगचं बघा इंडियन लीग अठराशे पंच्याहत्तर त्या इंडियन लीगचं इंडियन असोसिएशन म्हणजे आय एलचं आय ए मध्ये आय ए म्हणजे इंडियन असोसिएशन मध्ये रूपांतर कधी झालं सव्वीस जुलै अठराशे शहात्तरला ला झालं सव्वीस जुलै अठराशे शहात्तर ला झालं यस ही परिषद म्हणजे राष्ट्रीय परिषदेच्या दृष्टिकोनातून टाकलेलं पहिलं पाऊल होय राष्ट्रीय काँग्रेसची ही पहिली पायरी होय असं कोण म्हणत आहे डब्ल्यू एस ब्लांट म्हणतात बघा डब्ल्यू एस ब्लांट काय म्हणतायत म्हणजे इंडियन असोसिएशनची परिषद म्हणजे राष्ट्रीय परिषदेच्या दृष्टीनं टाकलेलं पहिलं पाऊल आहे असं यांचं म्हणणं आहे आता बॉम्बे इलाक्यातील राजकीय संस्था म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय संस्था थोडक्यामध्ये बघूया बॉम्बे असोसिएशन सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन्नला आता याच्यामध्ये कुणी स्थापना आहे नाना श नाना जगन्नाथ शंकर शेठ नाना जगन्नाथ शंकर शेठ आणि दादाभाई नवरोजी यांच्या पुढाकारातून स्थापन झाली आता हिला दोन अध्यक्ष होते एक होते सन्माननीय अध्यक्ष यांचं नाव होतं जमशेजी जिजीबाई तर अध्यक्ष म्हणून नाना जगन्नाथ शंकर शेठ होते तर याचे जे काही सचिव आहेत चिटणीस आहेत ते म्हणजे भाऊ दाजी लाल जसं मी तुम्हाला आता काही थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं बघा क्लिअर आहे महत्वाचं आहे आपल्यासाठी बॉम्बे असोसिएशनचे पहिले सचिव किंवा चिटणीस कोण आहेत भाऊदाजी लाल याच्यावरती आयोग प्रश्न विचारतो म्हणजे विचारतं महाराष्ट्रातील कुठल्या संघटना आहेत बॉम्बे असोसिएशन आहे त्याच्यानंतर पुन्हा पुन्हा असोसिएशन आहे ज्याचं सार्वजनिक सभेमध्ये रूपांतर झालं या महत्वाच्या दोन संस्था आहेत की ज्याच्यावरती आयोग काय करत असतात आपल्याला वारंवार प्रश्न विचारत असतो बघा भी बॉम्बे प्रांतातील काय आहे पहिली राजकीय संघटना आहे इंग्रजी वृत्तपत्र बॉम्बे गॅझेट आणि टेलिग्राफ अँड कुरियर या वृत्तपत्रांनी बॉम्बे असोसिएशनवर जोरदार टीका केलेली आहे बॉम्बे गॅझेट आणि टेलिग्राफ अँड कुरियर या वृत्तपत्रांनी अठराशे त्रेपन्नच्या संघटनेच्या वतीनं तीन हजार लोकांच्या सह्या असलेलं एक मागणीपत्र इंग्लंडच्या पार्लमेंटला पाठवलं की आम्हाला घटना पाहिजे आम्हाला घटना पाहिजे पार्लमेंटच्या दोन्ही सभागृहामध्ये या अर्जाची दखल घेण्यात आली अठराशे पंच्याऐंशीला बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन मध्ये रुपांतर झालं म्हणजे सव्वीस ऑगस्ट अठराशे ला जे काही बॉम्बे असोसिएशन स्थापन झालं होतं याच पुढं अठराशे पंच्याऐंशीला बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये रूपांतर झालं होतं पुढे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनच्या सभासदांनीच गोवालिया टँक येथे इंडियन नॅशनल काँग्रेसचं आयोजन केलं आणि काँग्रेसची अधिकृत रितल्या लढा त्यांनी सुरू केला आता पुन्हा असोसिएशन आणि सार्वजनिक सभा हे जे काय आहे हे आता तुम्ही काय करा थोडसं हे थोडस काय करा आता तुम्ही थोडसं बघून घ्या आता हा आता आपलं टायमिंग पण झालंय आता आपण थांबणार आहे बघा कसं झालं लेक्चर काही अडचणी आहेत तुम्हाला समजतंय त्या पी डी एफमधलं आता जे काही इथून पुढं जे आहे हे देखील एकदम सोपं आहे याच्यामध्ये आता पुढं काय भाग राहिला आहे लक्षात घ्या याच्यामध्ये आता पुढं एवढाच फक्त भाग राहिलेला आहे की अठराशे पंच्याऐंशी ते एकोणवीसशे वीसपर्यंत पर्यंत काय महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात आणि याच्यामध्ये पुढं काय आहे हे देखील मी तुम्हाला सांगतो जहाल युगा महत युगामधील महत्त्वाच्या घटना मवाळ युगामधील महत्त्वाच्या घटना मग याच्यामध्ये काय आहे याच्यामध्ये बंगालची फाळणी आहे एकोणवीसशे सहाचा अधिवेशन आहे एकोणवीसशे सातचं अधिवेशन आहे याच्यानंतर म्हणा याच्यामध्ये जालिनवाला बाग हत्याकांड आहे ज्यांनी मला बाग हत्या चौकशी करण्यासाठी हंटर कमिशन आहे म्हणजे जवळपास अजून आपल्याला एक तासभर तरी हे सगळं चर्चा करण्यासाठी लागेल क्लिअर आहे पण सध्या माझ्यावरती हे वेळेचं बंधन आहे त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार आहे थांबावं लागणार आहे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हा समजतंय सगळ्यांनी अभ्यास करा व्यवस्थितपणे सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेतच क्लिअर काय अडचणी आहेत तीन तास तुम्हीही मला शांततेने ऐकून घेतलं त्यामुळं तुमचंही स्वागत आहे हा बघा काय अडीअडचणी आहेत का तुमच्या याच्याबद्दल भाषा समजते आवडला असं लेक्चर तर तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करायला विसरू नका हम्म पीडीएफ वरती आहेत पीडीएफ ऍप वरती आहेत बघा ज्ञानदीप अकॅडमी नावाचं ऍप आहे एकोणीस एम बीचं त्याच्यावरती पीडीएफ नावाचं फोल्डर आहे त्याच्यामध्ये सगळ्या पीडीएफ अपलोड केलेल्या आहेत हो हो डाउनलोड होतं हो आज आता इथून लक्षात घ्यायचं आता अजून दोन दिवस आपला क्लास राहिला आहे उद्या आणि परवा दोन दिवस आहे चला ठीक आहे थांबूया आपण भेटे उद्याच्या सेशनला तोपर्यंत नमस्कार